चला आता फॉर्मली आय एम स्टार्टिंग दिस सेशन. सो अगेन माय सेल्फ मंगेश ज्ञानेश्वर बोरकर, आय एम अ डायरेक्टर ऑफ संबोधी केअर अकॅडमी विच इज इन कॉम्पिटेटिव एक्झामिनेशन वर्ल्ड सिन्स 2005-6. अँड सिन्स 2005-6 वी हॅव प्रोड्यूस सो मेनी ऑफिसर्स थ्रू UPSC एक्झामिनेशन, MPSC एक्झामिनेशन अँड स्टाफ सिलेक्शन, बँकिंग एक्झामिनेशन. अँड वी आर हॅव्हिंग अवर रेग्युलर batches at our Thane branch, Vidyavihar branch, and now because of this particular corona emergency we have stopped taking our coachings and we are now online. So ata apan je Sambodhi Career Academy cha madhyamatun je kahi classroom coachings vagere chaltat tar te ata sagde online alele ahet ani purche anek mhanje ata ithun pude tar ami online et rahnar ahot parantu purche anek varsha je ahe म्हणजे आता काही काळ तरी ऑफलाईन जे कोचिंग आहेत जे विद्याविहार आणि ठाणे ब्रांचला आहेत तर ते बंद ठेवावे लागतील आम्हाला बिकॉज ऑफ कोरोना इमर्जन्सी. सो तुम्ही लोक ऑनलाईन कोचिंगचा बेनिफिट घेऊ शकता जर तुम्हाला वाटत असेल तर. हे आमच्या संबोधी करिअर अकॅडमीचं एक तुमच्या माहितीकरता पॅम्पलेट आहे. वरती माझं नाव दिलेलं आहे, मंगेश ज्ञानेश्वर बोरकर सर यांच्या मार्गदर्शनात 600 पेक्षा जास्त वर्ग, वर्ग ब, IAS, IPS, IRS, MPSC, स्टाफ सिलेक्शन, बँक अधिकारी घडवणारी मुंबई ठाण्यातील एकमेव प्रशिक्षण संस्था, ठीक आहे. आणि यशस्वीतेचे 15वे वर्ष, 2005-6 पासून मी हे राबवतोय. अनेक हजारो विद्यार्थ्यांना मी गायडन्स केलेला आहे. 1000 पेक्षा जास्त कार्यक्रमच झालेले आहेत माझ्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण, आणि जवळपास लाखो विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण गायडन्स केलं, आणि हजारो विद्यार्थ्यांना बेसिकली जे कोचिंग्स वगैरे असतात त्याच्या माध्यमातून गायडन्स केलं, आणि त्या माध्यमातून आपले मुंबई सारख्या ठिकाणी स्पेसिफिकली म्हणजे मुंबईमध्ये मी जसं बोललो तुम्हाला की फार डिफिकल्ट असतं या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणारे विद्यार्थीच फार कमी आहेत मुळात, म्हणजे त्यांना प्रायव्हेट जॉब्स हेच माहिती आहेत, गव्हर्नमेंट जॉब्स माहिती नाही आहेत. इनफॅक्ट आता रिसेंट पिरियडमध्ये असं झालेलं आहे की अनेक लोकांचे या कोरोनाच्या इमर्जन्सीमध्ये लॉकडाऊनमुळे म्हणा किंवा लॉकडाऊनच्या ब्रेकडाऊनमुळे, म्हणजे लॉकडाऊनमुळे काय होणार आहे तर लोकांची इकॉनॉमी ब्रेकडाऊन होणार आहे. अनेक छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज मधल्या लोकांना जॉब्स त्यांचे सोडावे लागणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये अनेक लोकांचे मला कॉल्स आले त्या रिसेंट पिरियडमध्ये मुंबई ठाण्याच्या एरियामधून की सर आम्हाला स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे, आमच्यासाठी काही म्हणजे अपॉर्च्युनिटीज आहे का. सो मी हे सांगू इच्छितो तुम्हा लोकांना की ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षांची म्हणजे ज्यावेळेस आपण ग्रॅज्युएशनला असतो किंवा ज्यावेळेस आपण अंडर ग्रॅज्युएट लेवलला असतो तर त्यावेळेस नक्कीच आपण स्पर्धा परीक्षांचा विचार करायला पाहिजे, कारण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही कुठलीही जी एक्झाम देताय ती MPSC असू द्या, MPSC 3 क्लर्क पासून तर ऑफिसर पर्यंत असू द्या किंवा स्टाफ सिलेक्शन असू द्या, त्यातही 10वीच्या बेसिसवरती एक्झाम असतात, 12वीच्या बेसिसवरती एक्झाम्स असतात, ग्रॅज्युएशनच्या बेसिसवरती एक्झाम्स असतात, बँकांच्या एक्झाम्स आहे, UPSC च्या एक्झाम्स आहेत आणि वेगवेगळ्या इन्शुरन्स वगैरेच्या एक्झाम्स आहेत. तर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी ही खरं तर अंडर ग्रॅज्युएट लेवल पासून सुरू करायला पाहिजे, कारण ग्रॅज्युएशन झाल्या तुम्हाला एक चांगली अपॉर्च्युनिटी स्पर्धा परीक्षा देतात, ठीक आहे. पण आपल्या इकडे मुंबई सारख्या ठिकाणी महानगरांमध्ये याचा अवेअरनेस नसतं आणि म्हणून मुंबई सारख्या ठिकाणची मुलं फार कमी क्वचित तयारी करतात. पण तरी सुद्धा माझ्याकडे अनेक विद्यार्थी या गेल्या 15 वर्षात मी जे काही कोचिंग दिलं, क्लासरूम जे कोचिंग दिलं त्याच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थी आपण घडवलेले आहेत आणि आज सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, बँकिंग मध्ये, इन्शुरन्स मध्ये आपले विद्यार्थी मोठ्या मोठ्या पदावरती आहेत. अनेक अधिकारी आपल्या इकडे मार्गदर्शनासाठी येत असतात जेव्हा केव्हा मुंबईला येतात, माझे विद्यार्थी असतील किंवा माझे काही बॅचमेट्स असतील किंवा माझे काही सिनियर्स असतील तर ते आपल्या इन्स्टिट्यूशनमध्ये येत असतात. तर जसं हे इजेट खोब्रागडे सर आहेत, XIS ऑफिसर आहेत, फार चांगलं त्यांचं कार्य राहिलेलं आहे त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये. सो त्यांचा हा आमचा ठाणे ब्रांचचा फोटो आहे. कांबळे सर आहेत, हे इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमधले आहेत, सेंट्रल रेल्वे मुंबईमध्ये आता ते कार्यरत आहेत उच्च पदावरती, हे सुद्धा गायडन्स करतात. आणि हे सगळे जे लोक ऑफिसर्स येतात हे व्हॉलंटरीली येतात, व्हॉलंटरी बेसिसवरती सामाजिक दायित्व म्हणून ते विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून ते आपल्या कोचिंगमध्ये वगैरे येत असतात. ओके, डॉक्टर हेमंत तिरपुडे हे माझे मित्र आहेत, PF कमिशनर आहेत सोलापूरला, अतिशय नावाजलेलं व्यक्तिमत्व आहेत लेबर मिनिस्ट्रीमध्ये, त्यांचं कार्य खूप चांगलं आहे, खूप शिस्तबद्धपणे ते काम करत असतात. हे सगळेच्या सगळे ऑफिसर्स जे आहेत या सगळ्या लोकांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये आता जे आहेत ते खूप चांगलं कार्य करत आहेत, जे होते त्यांनी खूप चांगलं कार्य त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलेलं आहे. सो हेमंत तिरपुडे हे एक आता खूप चांगलं कार्य करत आहेत, सोलापूरला ते कमिशनर आहेत सध्या प्रॉव्हिडंट फंड डिपार्टमेंटमध्ये. शिवराज दुपे हे आमचे मित्र होते,
आणि हे इंडियन ऑडिट अकाउंट सर्व्हिसेसमध्ये आहेत, यूपीएससी थ्रू. हा माझा चेंबूरच्या ब्रांचचा फोटो आहे, जी ब्रांच आता सध्या नाही आहे, ती विद्याविहार मुंबईला शिफ्ट झालेली आहे. आणि हे इंडियन ऑडिट अकाउंट सर्व्हिसेसमध्ये होते. हे ज्यावेळेस गायडन्स करायला माझ्या चेंबूर ब्रांचमध्ये आले होते, ते त्यावेळेस महाराष्ट्राचे डेप्युटी अकाउंटंट जनरल या पदावरती होते. ओके, डेप्युटी अकाउंटंट जनरल म्हणजे अनेक कॉमर्स झालेल्या विद्यार्थ्यांना एवढंच माहिती असतं की कॉमर्स झाल्यानंतर आपण कुठेतरी प्रायव्हेट बँकमध्ये जॉब करायचा किंवा कुठेतरी सीएच्या फर्ममध्ये थोडंसं म्हणजे अकाउंटंटचं ऑडिटरचं काम करायचं. पण बरेचसे विद्यार्थ्यांना हे माहितीच नसतं की आपण यूपीएससीचं जर एक्झाम दिलं तर आपण इंडियन ऑडिट अकाउंट सर्व्हिसमध्ये वगैरे जाऊ शकतो, इंडियन सिव्हिल अकाउंट सर्व्हिसेसमध्ये जाऊ शकतो, किंवा एमपीएससीचे जर एक्झाम दिले तर कॅपो चीफ अकाउंटंट फायनान्स ऑफिसर वगैरे पोझिशन असतात, त्या पदावरती जाऊ शकतो, हे माहिती नसतं. तर हे माहिती करून घेण्यासाठीच आपला हा सेमिनार आहे. ठीक आहे, क्रांती खोब्रागडे आहेत या, यांनी आमचं परेलला ब्रांच होतं माझं आधी, त्या ब्रांचमध्ये यांनी असिस्टंट कमिशनर असताना यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं होतं. त्यासोबतच अनेक अधिकारी त्यावेळेस होते, महाराष्ट्राचे मुख्य सचिव राहिलेले एक खूप मोठे अधिकारी सुद्धा, त्यांनी सुद्धा याच परेल ब्रांचला गायडन्स केलेलं होतं. ओके सर, या आता सध्या इन्कम टॅक्सला आहेत आणि हे माझे बॅचमेट आहेत मिलिंद डुंबेरे, जे आम्ही यूपीएससीला सोबत 2004 मेन्सला होतो, त्यानंतर 2005-06 बॅचला यांचं सिलेक्शन झालं. तर हे आता दिल्लीमध्ये सध्या कार्यरत आहेत, फार मोठ्या पदावरती हे आहेत. तर हे असे अधिकारी आहेत कार्यरत असलेले. आपल्या ह्या बॅचेसचं थोडंसं इन्फॉर्मेशन आहे, यावर्षीच्या सगळ्या बॅचेस या ज्या ऑनलाईन ऑफलाईन ज्या होत्या या सगळ्या आता आमच्या ऑनलाईन झालेल्या आहेत. म्हणजे ज्या काही आमच्या बॅचेस आता चालू होत आहेत, या जोपर्यंत हे कोरोनाचं लॉकडाऊन आहे किंवा जोपर्यंत हा धोका राहणार आहे तोपर्यंत ऑफलाईनच ऑनलाईनच आम्ही हे सगळं करणार आहोत. कारण ऑफलाईन करणं म्हणजे क्लासमध्ये जाऊन आम्हाला शिकवणं, आम्ही विद्यार्थ्यांना शिकवणं आणि विद्यार्थ्यांनी आमच्याकडे येणं हे सगळ्यांनाच डिफिकल्ट होणार आहे. म्हणजे आता एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स वगैरे जे आहेत तर या सगळ्याच पुढचे काही महिने तरी 3-4 महिने तरी उघडणार नाही आहेत. त्याच्यामुळे ज्यांना खरोखर तयारी करायची असेल त्यांनी या ऑनलाईन बॅचेसचा फायदा वगैरे घेऊ शकतात. दुसरं हे आमचे काही रिझल्ट्स, जसं डॉक्टर प्रवीण मुंडे हा माझा विद्यार्थी फर्स्ट अटेम्प्टमध्ये आयपीएस झाला वयाच्या 24-25 वर्षी. आता तो रत्नागिरीला एसपी आहे, पोलीस अधीक्षक ज्यालापासून म्हणतो, यूपीएससी थ्रू क्वालिफाय झाला. जय वाघमारे हा यूपीएससीची एक्झाम देऊन असिस्टंट कमिशनर झाला फर्स्ट अटेम्प्टमध्ये आयआरएस कस्टम्स. ओके, हा सुद्धा आता हैदराबादला डेप्युटी कमिशनर या पदावरती आहे कस्टम्समध्ये. डॉक्टर रामदास भिसे हा सोलापूरकडला माळशिरसचा आहे, हा केईएममधून यांनी एमबीबीएस केलं. माझं काळाजुकीला ब्रांच होतं त्या ठिकाणी हा माझा विद्यार्थी होता, यांनी सेकंड अटेम्प्टमध्ये यूपीएससीची एक्झाम क्वालिफाय केली. सध्या आता इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसमध्ये हा पदावरती आहे. हा डॉक्टर तुषाबा शिंदे हा सुद्धा याला असिस्टंट कमांडंटच्या पदासाठी याला गायडन्सची गरज होती, तेव्हापासून हा माझं गायडन्स घ्यायचा अगदी 2000 मला आठवते आता 2005 वगैरे. म्हणजे मी त्यावेळेस नागपूरला होतो, तो मुंबईला होता, तर तिथून त्यांनी मला पहिल्यांदा फोन केला होता आणि नंतरही मग मुंबईला आल्यानंतर पण हा कंटिन्युअस गायडन्स घ्यायचा. तर हा आता इंडियन रेल्वे पर्सनल सर्व्हिसेसमध्ये आहे आणि खूप मोठ्या पदावरती आहे. त्याच्यानंतर मुरलीधर पांडे एमपीएससी थ्रू क्वालिफाय, अर्चना पुजारी एमपीएससी थ्रू क्वालिफाय, आता सध्या एपीआय आहे इथे अँट ऑफ फिलला क्राईम ब्रांचला, ती आता असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आहे, एपीआय आहे. ठीक आहे, नरेश देवराज आहे, हा आता याचं सिलेक्शन झालं इंडस्ट्रीयल सेफ्टी एमपीएससी थ्रू, आता जॉईंट डायरेक्टर आहे तो. त्याच्या ज्या मिसेस आहेत त्यासुद्धा डेप्युटी डायरेक्टर आहेत औद्योगिक विकास या पदावरती. त्याच्यानंतर डॉक्टर विकास खंडारे हा अकोल्याचा कॅन्डिडेट होता, इथे त्यांनी बीएमएस केलं आणि हा एमपीएससी थ्रू क्वालिफाय झाला चीफ ऑफिसर या पदावरती. चीफ ऑफिसर पदावरती क्वालिफाय होऊन सुद्धा यूपीएससी हे मेन टार्गेट आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. आणि सध्या वाशिम जिल्ह्यामध्ये मालेगाव म्हणून एक नगर परिषद आहे, तर त्या ठिकाणी तो चीफ ऑफिसर आहे. ओके, अमोल चिरमे हा माझा एमपीएससी थ्रू क्वालिफाय झालेला रेंज फॉरेस्ट ऑफिसर आहे, असिस्टंट कमांडंट झालेला आदम शेख. ओके, इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस पोस्टमध्ये आहे. त्यानंतर हे बाकीचे बँकेशी रिलेटेड आमचे रिझल्ट आहेत. ओके, ललित ढोके, ज्ञानदा पवार, राजनस कांबळे स्पेशालिस्ट ऑफिसर. ओके, स्वप्नील उमरीकर. ठीक आहे, लामहाटे डॉक्टर हा याचं याने माझ्याकडे गायडन्स घेतलं होतं इंटरव्ह्यूच्या संदर्भात. लाईफस्टाईल डेव्हलपमेंट ऑफिसर एक पोस्ट असते आणि हा त्याच वर्षी त्या पदावरती सिलेक्ट झाला. आणि बॉम्बे व्हेटरनरी कॉलेजमधून यांनी बीव्हीएससी जे बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स म्हणतो ते केलेलं आहे. ठीक आहे,
सचिन गायकवाड, हा राहुल जाधव हा पण माझ्या काळाजोगी ब्रांचला होता, घाटकोपरचा विद्यार्थी आहे मुंबईमधला, आणि हा आता रिसेंटली असिस्टंट कमांडंट पदावरती गेला, हा सुद्धा यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेससाठी तयारी करतोय. तर हे प्रातिनिधिक रिझल्ट्स आहेत आमचे. ओके, आणि हे जस्ट मी याच्यासाठी सांगितलं तुम्हाला की तुम्ही ज्या व्यक्तीचं गायडन्स घेत आहे त्याची रिलायबिलिटी तुम्हाला कळली पाहिजे. नाहीतर असे अनेक लोक आहेत की जे आयुष्यात कधी पूर्वपरीक्षा क्वालिफाय होत नाही, एम पी एस सी सोडून द्या, क्लर्कसुद्धा क्वालिफाय होत नाही, परंतु असे अनेक लोक कोचिंग इन्स्टिट्यूशन चालवतात दुर्दैवाने. याच्यासाठी म्हणतो की आपली जर ऑथॉरिटी असेल तर आपण गायडन्स करायला पाहिजे विद्यार्थ्यांना, अदरवाईज आपलं काहीच एक्सपिरियन्स नसेल किंवा आपलं नॉलेज नसेल तर पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना आणि यूपीएससी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना एकाच क्लासमध्ये बसवून त्यांचं कोचिंग घेणं हे फार चुकीची गोष्ट आहे जे अनेक लोक करतात. ओके, तर त्याच्यामुळे मी मुद्दा पण तुम्हाला सांगितलं की माझं इन्स्टिट्यूशन असं आहे आणि माझे विद्यार्थी जे मी घडवलेत जे माझ्या क्लासरूम कोचिंग्समधून घडलेले आहेत, आणि असे अनेक विद्यार्थी आहेत की जे संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातून सुद्धा आमच्याकडे मुख्य परीक्षेच्या रायटिंग स्किलसाठी किंवा अनेक विद्यार्थी डायरेक्टली इंटरव्ह्यूसाठी वगैरे येतात, आणि मी ज्या इंटरव्ह्यू स्किल्स देतो विद्यार्थ्यांना त्याचा बऱ्याच विद्यार्थ्यांना एमपीएससीच्या इंटरव्ह्यूजमध्ये यूपीएससीच्या इंटरव्ह्यूजमध्ये फायदा होतो. माझा जो जय वाघमारे विद्यार्थी आहे तर त्याला मी माझ्या मॉक इंटरव्ह्यूजमध्ये म्हणजे तो पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू तिन्ही स्टेजेसला माझ्याकडे होता. एका वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये यूपीएससी क्वालिफाय केलं त्यांनी एका वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये. साधी एक्झाम्स पण क्वालिफाय करणं फार डिफिकल्ट होतं, पण त्यांनी एका वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये ती क्वालिफाय केली. त्याला मी 175 मार्क्स यूपीएससीच्या इंटरव्ह्यूमध्ये दिले होते, सांगितलं होतं की तुला 175 मिळतील. यूपीएससीच्या इंटरव्ह्यूमध्ये फायनल इंटरव्ह्यूमध्ये त्याला 175 मार्क्स मिळाले. त्याच्यामुळे हे फार एवढं गेस करणं आणि एवढं परफेक्ट प्रेडिक्शन करणं हे फार डिफिकल्ट असतं. हे प्रेडिक्शन आम्ही यासाठी करू शकतो कारण मी स्वतःचे अनेक वर्ष जे आहेत ते याच्या सिन्सिअर प्रिपरेशनसाठी दिलेले आहे. मी आता हे जे माझे दोन डोळे आहेत तर हे जे चार झाले, दोनाचे चार होणं हा प्रकार फक्त आणि फक्त यूपीएससीची प्रिपरेशन केल्यामुळे शक्य झाला. तर त्याच्यामुळे आणि सिन्सिअर प्रिपरेशन केली. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आम्ही प्रिपरेशन करायचो म्हणजे मी 2000 इंजिनिअरिंग झाल्यानंतर एका मोठ्या अधिकाऱ्याला भेटलो होतो ज्यांनी मला काही विशेष गायडन्स केलं नाही. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा प्रिपरेशन करायची असेल तर दिल्लीला जा. दिल्लीला गेलो, कोचिंग पण केलं, परंतु खरं सांगायचं तर दिल्लीसारख्या ठिकाणी वगैरे जे विद्यार्थी जॉईन होतात त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष हे कोणीच देत नाही, फार क्वचित दिल्या जातं. कारण 500-500 विद्यार्थ्यांच्या बॅचेस वगैरे असतात, त्याच्यामुळे अनेक विद्यार्थी फक्त नावापुरता क्लासेस करतात, पर्सनल गायडन्स हे कोणीच देत नाही. हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव पण आहे. आणि हे आता सुद्धा जे अनेक लोक 500-500 बॅचेसमध्ये अनेक ठिकाणी क्लासेस करतात त्यांचा पण वैयक्तिक अनुभव आहे. तर त्याच्यामुळे कसं असते की आम्ही गेलो दिल्लीला परंतु नाही होऊ शकलं पहिल्या दुसऱ्या अटेम्पमध्ये काहीच. थर्ड अटेम्पासून एक पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट जी आहे तर ती होणं सुरू झालं. सो स्वतः अनेक वर्ष याच्यामध्ये घालवली, म्हणजे 1-3-4 वर्ष याच्यामध्ये घालवली, आणि त्याच्यानंतर काही पॉझिटिव्ह गोष्टी घेऊन नंतर हे एक अभियान सुरू केलं. आणि हे जे अभियान जे आहे या अभियानाच्या माध्यमातून प्रशासक बना अभियान असं मी त्याला नाव दिलेलं आहे. 2004 मी सामाजिक लेवलला अनेक फ्री कोचिंग्स फ्री गायडन्स वगैरे देऊन अनेक विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्याचं काम केलं. त्या मोटिवेशनमधून अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी केली. अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातले जुळलेले आहेत, गावाखेड्यातून जुळलेले आहेत, आणि असे जे वेगवेगळे जे कार्यक्रम असतात ते माझे चालूच असतात. आणि पर्सनल लेवलला गायडन्स किंवा इन्स्टिट्यूशनमध्ये जे गायडन्स घेणारे विद्यार्थी आहेत तर ते मात्र मुंबई आणि या पेरिफेरीतले असतात, कारण त्याच्या व्यतिरिक्त आमचे इतर ठिकाणी काही असे रेग्युलर कोचिंग्स वगैरे नाही. परंतु आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही सगळ्या भारतातल्या विद्यार्थ्यांशी जुळलेलो आहोत. म्हणजे आज कुणीही विद्यार्थी आमच्याकडे पर्सनली न येता सुद्धा गायडन्स घेऊ शकतो, कारण मी जसं तुमच्याशी आता ऑनलाईन अवेलेबल आहे, तुमच्याशी बोलतोय, तसेच माझे रोजचे 2-3 तासाचे लेक्चर्स होतात ज्याच्यामध्ये असा फील येतच नाही की आपण कुठेतरी काहीतरी मिस करतोय म्हणून. म्हणजे जे गायडन्स विद्यार्थ्यांना क्लासरूममध्ये येऊन मिळतं तेच गायडन्स ऑनलाईनवरती देतो, कारण आम्ही लाईव्ह असतो, आम्ही रेकॉर्डेड व्हिडिओज वगैरे काही टाकत नाही. ओके, तर त्याच्यामुळे आजचं हे ऑनलाईन सेशन जे आहे हे सेशन आपण एमपीएससीच्या संदर्भात बोलणार आहोत या सेशनमध्ये. आणि बऱ्यापैकी मी माझं इंट्रोडक्शन दिलं, माझ्या इन्स्टिट्यूशनचं इंट्रोडक्शन दिलं, तुमचंही मी थोडं फार इंट्रोडक्शन घेतलेलं आहे. तर आपण आता डायरेक्टली एमपीएससी एक्झामिनेशन का द्यायची, त्याच्या माध्यमातून तुम्हाला काय काय मिळतं, त्याचा पॅटर्न कसा असतो, त्याचा सिलॅबस काय असतं, त्याच्यामध्ये कुठल्या लेवलचे क्वेश्चन्स येतात, काय लेवल असते आणि त्या लेवलला आपण कशी प्रिपरेशन केली पाहिजे,
याच्याबद्दल मी डिस्कशन करेल. ऍट द सेम टाइम मी जे डिस्कशन करेल, बऱ्याचदा असं होतं की काही विद्यार्थी अशा मेंटॅलिटीचे असतात की नाही आम्हाला काहीतरी पहिले छोटी पोस्ट पाहिजे आणि नंतर मोठ्या पोस्टवरती जाऊ. ठीक आहे, म्हणजे तुमचा जर स्वतःवरतीच डाऊट असेल, ओके, इफ यू आर हॅव्हिंग डाऊट ऑन युअर ओन पर्सनॅलिटी, देन दॅट इज ओके की यू कॅन गो फॉर क्लरिकल लेवल एक्झामिनेशन. है ना, तुमचा स्वतःबद्दलच डाऊट असेल की बाबा नाही मी मला क्लर्कच बनायचं आहे आणि मी मोठ्या लेवलला जाऊ शकत नाही, हा न्यूनगंड नावाचा जो प्रकार आहे ज्याला इन्फेरियर कॉम्प्लेक्स सुद्धा म्हणतात, हा जर तुमच्यामध्ये कॉम्प्लेक्स असेल तर यू कॅन कंटिन्यू. कारण माझ्याकडे असे अनेक विद्यार्थी येतात की ते म्हणतात नाही सर आम्हाला क्लर्कचीच परीक्षा तयार परीक्षेची तयारी करायची आहे, किंवा आम्हाला PSIच बनायचं आहे, किंवा आम्हाला सेल टॅक्स इन्स्पेक्टरच बनायचं आहे, किंवा आम्हाला टॅक्स असिस्टंटच बनायचं आहे. तर हे असे बरेच विद्यार्थी का म्हणतात, गायडन्स अवेलेबल असून सुद्धा का विद्यार्थी हा विचार करतात, कारण त्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये अनेक लोकांनी असं भरवलेलं असतं. प्रामुख्याने ही गोष्ट मी मुंबईसारख्या ठिकाणी किंवा महाराष्ट्रात पण अनेक ठिकाणी मी बघतो, अनेक लोकांच्या डोक्यात हे असतं की स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, तर किंवा गव्हर्नमेंट जॉब जर मिळवायचा असेल तर काय, तर पैसे दिल्याशिवाय नोकरी लागत नाही, हा पहिला गैरसमज असतो. है ना, विदाउट गिविंग मनी वी कॅनॉट गेट एनी गव्हर्नमेंट जॉब. ओके, हा गैरसमज खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता एक लक्षात घ्या की अनेक अशा गोष्टी पैसे देऊन लागणं वगैरे ह्या गोष्टी अनेक घडत आल्या. आजही आपण बघूया की करप्शन ही जी प्रॅक्टिस आहे ही भारतामध्ये आहे, पण मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो आजच्या पिरियडमध्ये की आता सगळ्या एक्झामिनेशन्समध्ये ट्रान्सपरन्सी आलेली आहे. देर इज ट्रान्सपरन्सी इन ऑल एक्झामिनेशन्स. सो अनलेस अँड अंटिल यू आर अ गुड कॅन्डिडेट ऑफ धिस एक्झामिनेशन यू कॅनॉट क्वालिफाय धिस एक्झामिनेशन. तुम्ही जोपर्यंत खूप चांगली तयारी करत नाही, जोपर्यंत पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा क्वालिफाय होत नाही, जोपर्यंत तुम्हाला जर इंटरव्ह्यू असेल तर इंटरव्ह्यूला सफिशियंट मार्क्स मिळत नाही, तर तोपर्यंत तुम्ही काही ही एक्झाम क्वालिफाय होऊ शकत नाही. कोणीच नाही, इव्हन तुमचा घरचा कलेक्टर असेल, तुमच्या घरचा कमिशनर असेल, तरी सुद्धा तो तुम्हाला नोकरीवरती लावणं हा प्रकार जो आहे तर तो करू शकत नाही. हे अगदी क्लरिकल पासून सांगतो मी. त्याच्यामुळे हे डोक्यातून काढून टाकायचं. आणि शेवटी बघा, शेवटी अशा कुठल्या तरी फालतू माध्यमातून लागणं हे काही सेल्फ रिस्पेक्टचं उदाहरण नाही आहे. ओके, म्हणजे दिस इज नॉट अ एक्झाम्पल ऑफ सेल्फ रिस्पेक्ट. म्हणजे कुठेतरी फालतूगिरी करून करप्टेड प्रॅक्टिसेस करून जर तुम्ही कुठल्या तरी जॉब्स मिळवत असाल तर हे तुमच्या मनालाच नंतर खातं की अरे मी ह्या अशा म्हणजे माझ्या कम्पॅरिझनमध्ये कोणीतरी बेस्ट एफर्ट्स घेतले, चांगलं त्यांनी स्ट्रगल करून परीक्षा पास केली आणि मी काय तर कुठल्या तरी अशा पद्धतीने लागलो चुकीच्या मार्गाने. ओके, तर त्याच्यामुळे हे विसरून जा. दुसरा गैरसमज असा आहे अनेक विद्यार्थ्यांचा की खूप टफ एक्झाम्स असतात, खूप डिफिकल्ट असतात, सिलेक्शन होतच नाही. ओके, लोक असे सांगतात की हजारातून एखाद्या विद्यार्थ्याचं होतं. आता हजारातून एखाद्याचे सिलेक्शन होतं ही गोष्ट एकदम करेक्ट आहे, पण हजारातून एखाद्याचं सिलेक्शन का होतं? समजा 1000 विद्यार्थी घेतले तर 999 जे असतात ना हे टाइमपास करणारे असू शकतात, एकच विद्यार्थी याला सिरियसली घेणारा असू शकतो, म्हणून त्याचं एकच सिलेक्शन होतं त्याच्यामध्ये. समज मी हरी, म्हणजे 1 लाख विद्यार्थ्यांनी नुसता फॉर्म भरणं. आता तुम्हाला सांगतो MPSC ची जी परीक्षा असते ना, त्या MPSC च्या परीक्षेमध्ये UPSC पेक्षा जास्त कॉम्पिटिशन असते. कॉम्पिटिशन नावापुरतं असते ती, म्हणजे कॉम्पिटिशन नावापुरता कशी असते, कारण या MPSC परीक्षेमध्ये म्हणजे सपोज आता या वर्षीच्या एक्झामिनेशन मध्ये MPSC च्या ज्यावेळेस वॅकन्सीज निघाल्या राज्यसेवेच्या, तर त्याच्यामध्ये 200 वॅकन्सीज निघाल्या फक्त. ठीक आहे, PSI च्या निघाल्या तर PSI मध्ये मला वाटतं काहीतरी 650 ऑर समथिंग लाईक दॅट पोझिशन होत्या, हे होत्या, पोस्ट होत्या. STI आणि ASO च्या कमी होत्या, म्हणजे ग्रुप बी लेवलची जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये. तर तुम्हाला 200-300 जरी वॅकन्सीज निघाल्या ना तरी सुद्धा कमीत कमी 5-6 लाख लोक विद्यार्थी हे त्या MPSC चा फॉर्म महाराष्ट्रातून भरतात. परंतु हे फॉर्म भरणारे सगळेच्या सगळे सिरियसली प्रिपरेशन करणारे असतात का? तर नाही. कारण नुसता तुम्ही फॉर्म भरून तुम्ही काही डेप्युटी कलेक्टर DYSP तहसीलदार होत नाही, किंवा तुम्ही PSI STI होत नाही. नुसता फॉर्म भरण्याची प्रक्रिया फॉलो करणं, फॉर्मॅलिटी पूर्ण करणं, फॉर्म भरण्याची फॉर्मॅलिटी करणे म्हणजे परीक्षा क्वालिफाय होणे नाही. मग अनेक सांगतात अरे आम्ही तर फॉर्म भरला होता, मग आम्हाला काही काही चालं नाही त्याचं, किंवा आम्ही तर परीक्षेची तयारी केली होती. परीक्षेची तयारी तुम्ही किती दिवस केली होती? 1 महिना केली होती? 1 दिवस केली होती? 10 दिवस केली होती? 6 महिने केली होती? किंवा तुम्ही परीक्षेची तयारी कशी केली होती? तुम्ही डेप्युटी कलेक्टरची परीक्षा देताय, राज्यसेवेची परीक्षा देताय, आणि तुम्ही वाचताय कुठले पुस्तकं? तर जे तलाठीच्या परीक्षेसाठी असतात ते वाचताय तुम्ही, ते ठोकळे वाचताय. ठोकळे नावाचा एक प्रकार आहे MPSC च्या परीक्षेमध्ये. जे MPSC ची तयारी करणारे विद्यार्थी असतील त्यांना माहिती आहे, ते असं एक जाड पुस्तक असतं, म्हणजे साधारणतः असं जाड पुस्तक असतं, असं जाड आणि जाडी बघून घ्या ह्या पुस्तकाची, असं जाड पुस्तक असतं
आणि ह्या जाड पुस्तकामध्ये हिस्ट्री सगळं, ज्योग्राफी सगळं, कॉन्स्टिट्यूशन सगळं, इकॉनॉमी सगळं, असं सगळं सगळं त्या जाड पुस्तकामध्ये एकाच पुस्तकामध्ये असतात. म्हणजे जे MPSC क्वालिफाय करणारे पुस्तकं विद्यार्थी आहेत ते 1 वर्ष 1.5 वर्ष 2 वर्ष मेहनत घेऊन 20-30 पुस्तकं वाचून, म्हणजे बेसिक पुस्तकं, स्टँडर्ड बुक्स वाचतात, एक्स्ट्रा स्टँडर्ड रेफरन्सेस वाचतात, 1.5 वर्ष सतत तयारी करतात, 1 वर्ष सतत तयारी करतात, गायडन्स घेतात आणि ते जाऊन नंतर क्वालिफाय होतात. आणि तुम्ही काय वाचता, तर ठोकळे वाचून मोकळे होता. ठीक आहे, तुम्ही ठोकळे वाचून मोकळे होणार तर तुम्ही कसे काय क्वालिफाय होणार, है ना? तर त्यामुळे कसं आहे की हे समजूनच घेत नाहीत विद्यार्थी की भाई इफ यू आर रीडिंग वन सिंगल बुक, समबडी इफ समबडी इज टेलिंग यू की जस्ट गो थ्रू वन सिंगल बुक अँड यू विल बिकम अ डेप्युटी कलेक्टर ऑर DYSP, सो डोंट हॅव धीस बॅड बिलीफ. हा बॅड फेथ झाला, ओके, ये भक्तो. हा म्हणजे हे कसं झालं की कोणीतरी तुम्हाला सांगितलं की 1 पुस्तक वाचून तू डेप्युटी कलेक्टर होशील, तर त्यांनी तुम्हाला खोटं सांगितलं आहे, खोटं मार्गदर्शन केलेलं आहे. किंवा जर तुम्हाला कोणी सांगितलं की बाबा रे ह्या नोट्स वाच, या पर्टिक्युलर क्लासेसच्या नोट्स आहेत, याच घोकंपट्टी करायच्या आणि याचीच ओकंपट्टी याच्यामध्ये करायची, तर तसं होत नसते. ओके, मी सांगतो, मी 1.5 वर्ष झाले कोचिंग क्लासेस चालवतोय, सामाजिक लेवलला माझे कोचिंग्स आहे, म्हणजे अनेक अनेक विद्यार्थ्यांना ज्यांना कुठला सपोर्ट नाही त्यांना सपोर्ट करण्याचं काम मी करत आलेलो आहे, शेकडो हजारो विद्यार्थ्यांना सपोर्ट केलाय, स्वतःची हे करण्याची गरज नाही. पण मी तुम्हाला सांगतो की मी विद्यार्थ्यांना सांगतो की तुमची मानसिक तयारी जर एफर्ट्स घ्यायची असेल तरच याच्यामध्ये या, अदरवाईज नुसता काहीतरी आता माझे क्लासेस आणि माझे सेमिनार्स अटेंड करणारे हजारो विद्यार्थी आहेत महाराष्ट्रातले, ठीक आहे. हां, पण मी त्यांना सांगतो की जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला कुठेतरी एक चांगली एफर्ट्स घ्यायची तयारी, मानसिक तयारी ठेवावं लागेल. असं नाही की मंगेश बोरकरांचे काहीतरी नोट्स वाचले किंवा संबोधी करिअर अकॅडमीचे फक्त नोट्स वाचले आणि तुम्ही झालात, किंवा आणखी कुठल्या तरी इन्स्टिट्यूशनचे फक्त नोट्स वाचले, सो कॉल्ड स्टँडर्ड किंवा खूप मार्केटिंग करणारे इन्स्टिट्यूशन असतात. मार्केटिंग ही आधुनिक युगातली 65वी कला आहे जी आम्हाला जमली नाही 15 वर्षामध्ये, अनेक लोकांना ती जमली 2-3 वर्षामध्ये आणि ते खूप फेमस आहेत. तर त्याच्यामुळे मार्केटिंग करणारे लोक सांगतात की आमच्या नोट्स वाचा, आम्ही लिहून देतो तुम्हाला की असं होणार तसं होणार, असं होत नाही. तुम्हाला एक पॅटर्न फॉलो करावाच लागणार आहे, बेसिक पुस्तकं काही महत्त्वाची वाचावंच लागणार आहे, कारण आपण वेगवेगळ्या बॅकग्राऊंड्समधून आलेलो असतो. तुम्ही ज्यावेळेस परीक्षेची तयारी करता त्यावेळेस तुम्ही इंजिनियर असू शकता, तुम्ही डॉक्टर असू शकता, तुम्ही BA BCOMचे विद्यार्थी असू शकता, तुम्ही व्हेटरनरी ॲग्रिकल्चर कॉमर्सचे विद्यार्थी असू शकता, तुम्ही सायन्समधले विद्यार्थी असू शकता. त्याच्यामुळे हे लक्षात घ्या की तुम्हाला UPSC MPSC किंवा कुठल्याही एक्झामची तयारी करताना त्याचा सिलेबस, त्याचे क्वेश्चन पेपर्स बघितल्यानंतर त्याचा पॅटर्नचा ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअल स्टडी करायला जातात तर त्यावेळेस तुम्हाला काही बेसिक पुस्तकं वाचावी लागतात. समजा एखाद्या वेळेस जर बेसिक पुस्तकं तुम्ही स्किप जरी केली तरी मग तुम्हाला स्टँडर्ड पुस्तक वाचणं हे अपेक्षित आहे. ओके, इवन इफ यू स्किप सम बेसिक बुक्स, ओके, लाईक से एक्झाम्पल वी सजेस्ट CBSE बोर्ड बुक्स फॉर UPSC एक्झामिनेशन अँड स्टेट बोर्ड बुक्स फॉर MPSC एक्झामिनेशन. ओके, सो आम्ही सजेस्ट करतो की बाबा हे पुस्तकं वाचा तुम्ही, म्हणजे हिस्ट्री, ज्योग्राफी, कॉन्स्टिट्यूशन, इकॉनॉमी, ओके, जनरल सायन्सवरती ही पुस्तकं वाचा. साधारणतः आम्ही सांगतो की 7वी 8वी 9वी 10वी पर्यंतची पुस्तकं तुम्ही वाचा या सेक्शन्सला. ओके, पण समजा आपण हे स्किप जरी केलं तरी असं नाही की स्किप केलं म्हणून तुम्ही काही होत नाही. ठीक आहे, स्किप करू शकता. ओके, सॉरी, हां, सो बेसिकली कसं आहे की म्हणजे मला काय म्हणायचं आहे की जर तुम्हाला खरोखरच याची तयारी करायची असेल तर तुम्हाला पहिला क्रायटेरिया आहे, फर्स्ट क्रायटेरिया फॉर दिस एक्झामिनेशन की यू शुड बी अ सिन्सिअर कॅन्डिडेट. ओके, तुम्ही नुसताच तुम्ही फक्त या एक्झामिनेशनच्या संदर्भात काहीतरी थोडी थोडकी पुस्तकं वाचली, 2-3 पुस्तकं वाचली आणि तुम्ही जर अशी अपेक्षा केली की बाबा मी अधिकारी बनून जाईल तर तसं होत नाही. जस्ट अ मिनिट. ओके, 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 तर त्याच्यामुळे कसं आहे की आपल्याला ज्यावेळेस आपण प्रिपरेशनला सुरुवात करतो तर ती प्रिपरेशनची सुरुवात आपण ज्यावेळेस करू
तर त्यावेळेस तुम्हाला अनेक गोष्टी ज्या आहेत म्हणजे बेसिक पासून तर ॲडव्हान्स लेवलपर्यंत तुम्ही एक मिनिट सॉरी वन स्टुडंट इज गेटिंग सम प्रॉब्लेम फॉर जॉईनिंग सो दॅट्स वाय आय एम रिप्लाईंग हिम ओके तर त्याला मी हे करत होतो एनिवे सो एनिवेज आपण आता डायरेक्टली एमपीएससीच्या संदर्भात आता चर्चा चालू करूया आपली. मी आतापर्यंत थोडंसं एक बॅकग्राऊंड देण्याचा प्रयत्न केला, इन्स्टिट्यूशनचं सांगितलं, काय गायडन्स घेतलं पाहिजे, गायडन्स करणारे कसे असले पाहिजे हे पण सांगितलं. थोडंसं ते क्रिटिसिझम आहे परंतु ते मला कधी कधी आवश्यक वाटतं, कारण अनेकदा असं होतं की फार प्रॉब्लेम्स होतात, खूप प्रॉब्लेम्स घेऊन स्टुडंट्स येत असतात आणि मग त्याच्यामुळे असं वाटतं की नाही आपण विद्यार्थ्यांना ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस आपण विद्यार्थ्यांना या गोष्टी पण सांगितल्या पाहिजे. ओके सो आपण आता थोडंसं एमपीएससी मी आता तुमच्याशी जे डिस्कस करणार आहे एमपीएससीच्या रिलेटेड, सो एमपीएससीच्या ज्या वेगवेगळ्या ज्या पोस्ट आहेत पोझिशन्स आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेल आणि त्याचं मी कम्पॅरिझन जे आहे बघा ह्या हे एक एमपीएससीचं इथं वेळापत्रक दिलेलं आहे 2020 आता याच्यामध्ये बघा एमपीएससीमध्ये एक्झॅक्टली काय काय येतं, महाराष्ट्र लोकसेवा आयोग ओके बघा याच्यामध्ये काय काय येतं. आता या वेगवेगळ्या परीक्षा आहेत पण त्याच्यामध्ये आपल्याला त्या परीक्षांचं काही घ्यायचं नाही. याच्यामध्ये बघा महाराष्ट्र ही परीक्षा असते एमपीएससी थ्रू ज्याला कुठलाही ग्रॅज्युएट विद्यार्थी बसू शकतो. तर यातली ही परीक्षा बघा महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ओके याच्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक आहे, हे सबऑर्डिनेट लेवल म्हणजे ग्रुप बी लेवलची परीक्षा आहे. बघा ही पहिला पेपर संयुक्त पेपर क्रमांक 1 ओके हा सगळ्यांचा कॉमन असतो. आता ही एक्झाम झाली पोस्टपॉन म्हणजे ही एक्झामिनेशन आता एमपीएससीच्या कुठल्याही एक्झामिनेशन्स आता इमिजिएटली होण्याचे चान्सेस नाही जोपर्यंत आपल्याला एमपीएससी ऑफिशियल काही डिक्लेरेशन करत नाही. ओके ह्या ज्या काही तुम्हाला डेट देत आहेत ना 6-9 वगैरे आता या माहीत नाही यांचं काय होणार आहेत पण नाही सॉरी हे मुख्य परीक्षेचे दिनांक होते. याचा जो पूर्वपरीक्षेची होती पूर्वपरीक्षेचा दिनांक काय होता पूर्वपरीक्षेचा मुख्य परीक्षा हा पूर्वपरीक्षेचा दिनांक बघा 3-5 होती तर ही पोस्टपॉन झालेली आहे. ही एक्झामिनेशन आता या वर्षीची होणार नाही. आता त्याचा डेट आपण बघू केव्हा येतोय तर ठीक आहे. सो आता याच्यात कुठल्या कुठल्या परीक्षा आहेत सबऑर्डिनेट लेवलला क्लास 2 लेवल म्हणूया आपण. ही परीक्षा आहे पोलीस उपनिरीक्षक. पोलीस उपनिरीक्षक म्हणजे काय तर PSI ज्याला आपण पोलीस उपनिरीक्षक सो PSI ओके PSI पोलीस उपनिरीक्षक ओके ही क्लास 2 नॉन गॅजेटेड ऑफिसरची परीक्षा आहे. क्लास 2 नॉन गॅजेटेड सबऑर्डिनेट लेवल. त्याच्यानंतर आहे राज्य कर निरीक्षक. ओके राज्य कर निरीक्षक म्हणजे काय तर ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सेल टॅक्स इन्स्पेक्टर आता त्याला स्टेट GST इन्स्पेक्टर म्हणतात ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ही तिसरी पोस्ट आहे मी इथे हे करतो सहाय्यक कक्ष अधिकारी. ओके ही एक परीक्षा राज्य कर निरीक्षक PSI ओके सो PSI राज्य कर निरीक्षक आणि मग सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजे ASO असिस्टंट सेक्शन ऑफिसर ही जी पोस्ट असते ही आपली मंत्रालयातली पोस्ट असते. म्हणजे मंत्रालयामध्ये तुम्ही वेगवेगळे जे डिपार्टमेंट्स असतात त्या ठिकाणी तुम्ही असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदावरती जाऊ शकता आणि मग तुम्हाला कंटिन्युअसली मंत्रालयामध्येच राहावं लागतं. म्हणजे मंत्रालयातलेच तुम्ही अधिकारी बनता. मग तुम्ही वरच्या लेवलला जसं आता फॉर एक्झाम्पल हा PSI आहे PSIचं म्हणजे PSIच्या नंतर एक साधारणतः तुम्ही 6 इयर्सचा साधारणतः कालावधी जर पकडला तर 6 इयर्समध्ये तुम्ही API होता असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर PSI टू नेक्स्ट प्रमोशन API. APIचं नेक्स्ट प्रमोशन जे असतं ते पोलीस इन्स्पेक्टरचं असतं, त्याला पण 6-7 वर्ष लागतात कमीत कमी. त्यानंतर पोलीस इन्स्पेक्टरचं नेक्स्ट प्रमोशन जे असतं ते सिनियर PIचं असतं म्हणजे त्याला पण 6-7 वर्ष लागतात. आणि सिनियर PIचं नेक्स्ट प्रमोशन असतं ते ACP किंवा ज्याला आपण DYSP म्हणतो. म्हणजे आपण ही जर परीक्षा तुम्ही जर दिली समजा आता तुम्ही 22 वर्षाचे आहात 22 वर्षे जर तुम्ही PSI झालात तर आता मी तुम्हाला सांगितलं की PSI टू API किती वर्ष 6-7 वर्ष API टू PI 6-7 वर्ष PI टू सिनियर PI 6-7 वर्ष आणि सिनियर PI टू ACP किंवा ज्याला आपण DYSP म्हणतो तर 6-7 वर्ष कमीत कमी तुम्ही 6 वर्ष जर पकडले आणि 6 24 वर्ष आहे ना म्हणजे पहिली स्टेज API पर्यंतची दुसरी स्टेज PI पर्यंतची तिसरी सिनियर PI आणि चौथी हे तर तुम्ही 6-7 वर्ष जरी पकडले तर किती वर्ष झाले तुम्हाला PSI टू DYSP पर्यंत जायला किती वर्ष लागले तुम्हाला 6 24 वर्ष 24 इयर्स बरोबर 24 वर्ष
जर तुम्ही 7 वर्ष जर पकडले तर 728 वर्ष, म्हणजे जर तुम्ही 22व्या वर्षी जर समजा तुम्ही पी एस आय होत असाल आणि 28 वर्ष जर पकडलं, तर 22 + 28 म्हणजे 50व्या वर्षी तुम्ही डीवायएसपी पदावरती जाता. व्हेअर ॲज तुम्ही जर एम पी एस सी राज्यसेवा परीक्षा जर दिली तर डायरेक्टली 22व्या वर्षी तुम्ही डीवायएसपी होऊ शकता, डेप्युटी सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस किंवा ए सी पी. एम पी एस सीचीच राज्यसेवा परीक्षा, ठीक आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा डिफरन्स माहिती नसतो, किंवा माहिती जरी असला तरी बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं जे ध्येय असतं ते थोडंसं छोटं असतं. त्यांना वाटतं की नाही ते राज्यसेवा खूप डिफिकल्ट आहे. किंवा आम्ही बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सांगतो की अरे तुम्ही आय पी एसची तयारी करा, म्हणजे यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिसेस. सो यू पी एस सीमध्ये जर तुम्ही, जसा आता तो प्रवीण मुंडे माझा विद्यार्थी फर्स्ट अटेम्प्टमध्ये आय पी एस झाला, ओके, सर तो आता एस पी आय रत्नागिरीला वयाच्या अगदी 32-33व्या वर्षी एस पी आहे. तो जर डी वाय एस पी झाला असता तर एवढ्या लवकर तो एस पी राहिला नसता. तर त्याच्यामुळे हा डिफरन्स लक्षात घ्या तुम्ही, म्हणजे डी वाय एस पी झालेला विद्यार्थी त्याला जर आय पी एसच्या लेवलला पोहोचायचं असेल तर कमीत कमी साधारणतः 17-18 वर्षाची सर्व्हिस, ते आय पी एस वर्ड किंवा आय पी एसचं रेकग्निशन मिळायला त्याला तेवढ्या वर्षाची सर्व्हिस असायला हवी. त्याच्यामध्ये आणखी काही ऑफिशियल क्रायटेरियाज वगैरे आहेत त्याला, परंतु एक नॉर्मली टेन्युअर जर पकडला तर डी वाय एस पी झालेला विद्यार्थी हा साधारणतः 17-18 वर्षाच्या सर्व्हिस नंतर हा आय पी एस पदावरती पोहोचतो. ओके, म्हणजे इव्हन राज्यसेवा जरी तुम्ही राज्यसेवे थ्रू जरी तुम्ही मोठ्या पोझिशनला पोहोचले डायरेक्ट डेप्युटी कलेक्टर डी वाय एस पी, तरी सुद्धा तुम्हाला यू पी एस सी थ्रू जे तुम्हाला मिळतं ते दॅट इज द बेस्ट वन किंवा ते हायएस्ट वन असतं, ठीक आहे. तर म्हणून मी तुम्हाला थोडासा हा कम्पॅरेटिव्ह डिफरन्स सांगतोय. मग राज्य कर निरीक्षक हा जो आहे तर याच्यामध्ये एस टी आय टू एस टी ओ हे एक पद आहे, सेल टॅक्स ऑफिसर, आणि त्याच्यानंतर मग असिस्टंट कमिशनर. सो याला सुद्धा साधारणतः 15-1 वर्ष लागतात, म्हणजे एस टी आय टू ए एस ओ होत असिस्टंट कमिशनर स्टेट जी एस टी होता होता तुमचे 15-16 वर्ष कमीत कमी जाऊ शकतात. सहाय्यक कक्षीय अधिकारीचे कक्ष अधिकारी म्हणजे सेक्शन ऑफिसर आणि सेक्शन ऑफिसरचं नंतर अंडर सेक्रेटरी इथपर्यंत जाता जाता सुद्धा तुम्हाला 15-20 वर्ष लागू शकतात, ठीक आहे. तर या 3 परीक्षा आहेत, या सबऑर्डिनेट लेवलच्या परीक्षा म्हटल्या जातात एम पी एस सी मध्ये. या परीक्षांसाठी खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एक्झामिनेशन देतात, खूप मोठ्या प्रमाणात याला कॉम्पिटिशन असते. अनेक ठिकाणचे विद्यार्थी तर केवळ पी एस आय बनण्यासाठीच तयारी करत असतात. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सिंघम हा पिक्चर जो आहे अनेकदा बघितलेला असतो, त्याच्यामुळे सिंघम बघितल्यानंतर त्यांना तो बाजीराव सिंघम पूर्ण त्यांच्या डोक्यामध्ये घुसलेला असतो आणि त्यांना सुद्धा नंतर पोलीस फोर्समध्ये जायची इच्छा असते, ठीक आहे. तर बरेचसे एक विद्यार्थी माझ्याकडे जॉईन झाला होता काही वर्षांपूर्वी, त्यांनी सिंघम पिक्चर हा जवळपास 6-7 वर्ष सॉरी 6-7 वेळा बघितला आणि त्याच्यानंतर तो एकदम प्रेरित झाला, मोटिवेट झाला आणि मग तो म्हणे की सर मला आता आय पी एसच बनायचं आहे म्हणे. ओके, तर हे असे मोटिवेशन घेतलेले लोक, पिक्चर बघून मोटिवेशन घेतलेले लोक खूप असतात. 6 महिने त्यांनी कसाबसा क्लास केला आणि नंतर त्याचं मोटिवेशन सगळं संपलं. ज्यावेळेस अभ्यास बघितला त्यांनी यूपीएससीचा किंवा स्पर्धा परीक्षांचा, तर तो म्हणे सर आता मी आता म्हणे बाकीचाच काहीतरी ऑप्शन जो आहे तर तो ट्राय करतो. ओके, तर असेही विद्यार्थी असतात. सो त्याच्यामुळे फक्त टाइमिंग पुरता यूपीएससी एक्झाम्स क्वालिफाय करायचे असेल तर तुमचं मोटिवेशन हे कंटिन्युएशन मध्ये असलं पाहिजे टिल युअर सक्सेस. ओके, त्यानंतर ही वनसेवा परीक्षा आहे, महाराष्ट्र वनसेवा परीक्षा. हे त्या त्या म्हणजे ऍग्रिकल्चर व्हेटरनरी सायन्स फील्डच्या विद्यार्थ्यांना ही देता येते. अभियांत्रिकी सेवा परीक्षा आहे, ही इंजिनिअरिंग वाल्यांसाठी आहे. आणि नंतर मग ही आहे क्लरिकल लेवलची एक्झाम, ज्याच्यामध्ये घटक सेवा, मुख्य परीक्षा, पूर्व परीक्षा, घटक याच्यामध्ये लिपिक टंकलेखक म्हणजे क्लर्क टायपिस्ट ज्यांचं मराठी इंग्लिश टायपिंग झालेलं आहे. ओके, मराठी इंग्लिश टायपिंग त्यांचं झालेलं आहे 30-40चं, त्यांच्यासाठी ही परीक्षा आहे. आणि ही घटक लेवलची आहे, म्हणजे गट ब घटक म्हणजे ग्रुप बी आणि नंतर ग्रुप सी. त्याच्यानंतर ही लिपिक टंकलेखक झाली की दुय्यम निरीक्षक. ओके, राज्य उत्पादन शुल्क. ओके, सो हा स्टेट एक्साइज डिपार्टमेंट आहे, स्टेट एक्साइज डिपार्टमेंटमध्ये इन्स्पेक्टर म्हणजे सबॉर्डिनेट लेवलची पोस्ट असते, इन्स्पेक्टरच्या सबॉर्डिनेट, दुय्यम निरीक्षक आणि नंतर मग टॅक्स असिस्टंट, कर सहाय्यक. सो हे जे 3 पेपर्स आहेत ना, म्हणजे हे जे 3 परीक्षा आहेत 1, 2 आणि 3, या ज्या एक्झाम्स आहेत या एक्झामिनेशन्स आपल्या ग्रुप बी आणि ग्रुप सी लेवलच्या असतात. ओके, आता या ज्या झाल्या 3 एक्झामिनेशन, ही एक झाली एक्झामिनेशन तुमची ही, ओके, ग्रुप बी लेवलची, ही तुमची ग्रुप सी लेवलची. नॉर्मली याच्यासाठी रेग्युलरली एक्झाम्स याच्या होत असतात, वॅकन्सीज याच्या निघत असतात, ज्यांचं मराठी इंग्लिश टायपिंग वगैरे झालेलं आहे आणि ज्यांना वाटतं की आपल्याला चढा पावा एक फक्त जॉब पाहिजे एम पी एस सी थ्रू, तर त्यांनी या एक्झामिनेशन्स वरती ते लोक फोकस करू शकतात, ठीक आहे.
पण असं नाही की तुमचं टायपिंग चांगलं आहे म्हणून तुमचा अभ्यासही चांगला असेल. अभ्यास याला चांगला करावा लागतो. आणि आता एक लक्षात घ्या की या क्लरिकल लेवलच्या परीक्षा सुद्धा या क्लास टू लेवलच्या झालेल्या आहेत आणि क्लास टू लेवलच्या परीक्षांमध्ये क्लास वन लेवलचं विचारलं जातं. ठीक आहे, तर त्याच्यामुळे एक्झाम कुठलीच सोपी राहिलेली नाहीये. या कुठल्याही एक्झाम जर क्वालिफाय करायचे असेल तर तुम्हाला कमीत कमी एक वर्ष शिस्तबद्ध प्रॉपर गायडन्स मध्ये अभ्यास करणं आवश्यक आहे. ठीक आहे, आता आपण वळूया राज्यसेवा परीक्षेकडे. राज्यसेवा परीक्षा ज्यावेळेस मी बोलतो तर राज्यसेवा परीक्षेमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून ज्या काही वेगवेगळ्या पोस्ट भरल्या जातात त्या क्लास वन ग्रुप ए ऑफिसरच्या आणि क्लास टू ऑफिसरच्या ज्या पोझिशन्स आहेत, गॅजेटेड ऑफिसर्स, राजपत्रित अधिकारी, गॅजेटेड ऑफिसर, इट मीन्स गॅजेटेड ऑफिसर्स, ओके, युअर पी एस आय, एस टी आय, एस ओ, दीज आर नॉट गॅजेटेड, ओके, त्या अराजपत्रित त्यांना म्हटलं जातं. बट राज्यसेवे थ्रू ज्या पोस्ट असतात त्या गॅजेटेड ऑफिसरच्या पोस्ट असतात. ठीक आहे, सो त्याच्या संदर्भातलं एक माझ्याकडे आहे, ओके, ते पण मी बघतो आता. हा, सो हे जे गॅजेटेड ऑफिसरच्या ज्या पोस्ट आहेत ना त्याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार, नायब तहसीलदार, युअर ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर मध्ये बीडीओ क्लास वन क्लास टू, देन चीफ ऑफिसर क्लास वन क्लास टू, ओके, अँड देन युअर युअर कॅफो चीफ अकाउंटंट फायनान्स ऑफिसर, अँड वी हॅव अदर पोझिशन लाईक नायब तहसीलदार, ओके, ह्या अशा खूप पोझिशन्स आहेत. त्याच्यानंतर आता एक नवीन पोझिशन त्याच्यामध्ये ऍड झालेली आहे, दॅट इज कॉल्ड एज अ डेप्युटी कमिशनर, ओके, डेप्युटी कमिशनर. ठीक आहे, तर या पोझिशन्स आहेत माझ्याकडे. तो सर्व्हिसेसचा हे होता, पण आता मला एक मिनिट बघतो. ठीक आहे, ते काही दिसत नाही आहे मला. ठीक आहे, एनिवे, सो हे आपण नंतर बघूया, हे मी आता डिस्प्ले करून ठेवतो. सो बेसिकली कसं आहे की ज्यावेळेस तुम्ही एमपीएससी राज्यसेवा म्हणता तर राज्यसेवे थ्रू तुम्हाला आता एक नवीन पोस्ट ऍड झाली डेप्युटी कमिशनरची, ज्याचा पे स्केल सुद्धा हायएस्ट आहे, ती एक परीक्षा, ती एक पोझिशन. आणि डेप्युटी कलेक्टर म्हणजे उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी किंवा एससीपी, ओके, उपजिल्हा पोलीस अधीक्षक, त्याच्यानंतर असिस्टंट कमिशनर स्टेट जीएसटी, डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार, ओके, त्याच्यानंतर मग तुम्हाला चीफ अकाउंटंट फायनान्स ऑफिसर, चीफ ऑफिसर नगर परिषद क्लास वन क्लास टू, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर गटविकास अधिकारी क्लास वन क्लास टू, नायब तहसीलदार ग्रुप बी पोझिशन, असिस्टंट रजिस्ट्रार ग्रुप बी पोझिशन, सेक्शन ऑफिसर ग्रुप बी पोझिशन. ठीक आहे, त्याच्यानंतर मग बाकी इव्हन डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर, ओके, डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर, आणि अशा अनेक पोझिशन्स आहेत ज्या तुम्हाला एमपीएससी राज्यसेवेच्या माध्यमातून फिलअप केल्या जातात आणि दरवर्षी अशा पोझिशनसाठी बऱ्यापैकी व्हॅकन्सीज वगैरे निघत असतात. ठीक आहे, पण मॅक्झिमम व्हॅकन्सीज ज्या असतात त्या सबऑर्डिनेट लेवलला असतात, तर त्याच्यामुळे सुद्धा काही विद्यार्थी चला कुठली तरी पोझिशन आपल्याला मिळायला पाहिजे किमान या दृष्टिकोनातून तयारी करत असतात. पण मी तुम्हाला ओव्हरऑल सांगेल की जर तुम्ही एमपीएससीचा विचार करत असाल, एमपीएससी परीक्षेचा जर विचार करत असाल, तर तुम्ही एमपीएससी परीक्षेचा विचार करत असताना तुम्ही लोक एमपीएससी राज्य सेवा परीक्षेचा विचार करा. ओके, म्हणजे इफ यू आर थिंकिंग अबाउट एमपीएससी एक्झामिनेशन, सो यू जस्ट थिंक अबाउट एमपीएससी स्टेट सर्व्हिसेस एक्झामिनेशन. कारण काय ना की तुम्ही जर एमपीएससी परीक्षेचं जर तुम्ही सिलॅबस बघितलं, ओके, इफ यू सी सिलॅबस अँड पॅटर्न ऑफ एमपीएससी एक्झामिनेशन अँड दॅट इज स्टेट सर्व्हिसेस एक्झामिनेशन, सो दॅट सिलॅबस इज व्हेरी मच हेल्पफुल यू टू क्वालिफाय रेस्ट ऑफ द सबऑर्डिनेट लेवल एक्झामिनेशन. म्हणजे एमपीएससी राज्यसेवा परीक्षेचा पूर्व परीक्षेचा जरी तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुम्ही यूपीएससी सारखी जे एक्झाम आहे, सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झाम, केंद्र सरकारची, केंद्र लेवलची, तर त्याच्या पूर्वपरीक्षेची तुमची पूर्ण तयारी होऊन जाते. कारण एमपीएससी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि यूपीएससी म्हणजे जी आय एस आय पी एस आणि 24-25 सर्व्हिसेस साठी आहे, तर त्याचं संपूर्ण जे सिलॅबस आहे ते एकच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या एक्झामचं जे सिलॅबस आहे ज्याच्यामध्ये रिझनिंग, मॅथ्स, इंग्लिश आणि जनरल स्टडीचा पार्ट येतो, म्हणजे हिस्ट्री, ज्योग्राफी, कॉन्स्टिट्यूशन, इकॉनॉमीचा वगैरे, सो तो सुद्धा एमपीएससी राज्यसभेच्या पूर्वपरीक्षेच्या दोन पेपर्समध्ये ऑलमोस्ट कव्हर होतो. फक्त तुम्हाला त्यामध्ये ऍडिशनली तुम्हाला थोडस रिझनिंग, मॅथ्स, ट्रिग्नॉमेट्री, ज्योमेट्री हे पार्ट करावे लागतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झामसाठी. ओके,
आणि एमपीएससी राज्यसेवेचा जो सेकंड पेपर असतो पूर्व परीक्षेचा ज्याच्यामध्ये रिझनिंग मॅथ्स इंग्लिश वगैरे आहे, तर त्याला जर थोडंसं ऍडव्हान्स लेवलला केलं तर तुम्ही बँकेच्या पण एक्झाम्स क्वालिफाय होऊ शकता. तर त्यामुळे मी ओव्हरऑल तुम्हाला सांगेल की जरी तुम्हाला आय एस आय पी एस नाही बनायचं झालं किंवा तुम्हाला वाटतं की नाही आय एस आय पी एस खूपच डिफिकल्ट एक्झाम आहे यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस, तर किमान तुम्ही एमपीएससी राज्यसेवा परीक्षेची तयारी करा. त्याचं जे सिलॅबस आहे ते सिलॅबस खूप कॉन्ट्रीब्युटिंग आहे, त्याचा फायदा तुम्हाला या ज्या बाकीच्या ज्या एक्झाम्स आहेत त्याच्यासाठी होतो. ओके, सो मी तुम्हाला आत्ता जे डिस्कस केलं ते डिस्कशन रिगार्डिंग मी जो काही जे काही थोडस सर्व्हिसेस आहेत ओके ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्या संदर्भात मी तुमच्याशी आता थोडंसं डिस्कशन केलं की तुम्हाला एमपीएससी परीक्षेमाध्यमातून म्हणजे एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून तुम्ही क्लरिकल लेवलच्या एक्झाम देऊ शकतात. क्लरिकल मध्ये पण तुमचं मराठी इंग्लिश टायपिंग झालेलं असेल तर तुम्ही क्लर्क टायपिस्ट, त्याच्यानंतर टॅक्स असिस्टंट आणि मग एक्साइज डिपार्टमेंटला वगैरे तुम्ही जाऊ शकता. पण ती ग्रुप सी लेवलची पोझिशन आहे. एक लक्षात घ्या की क्लर्कचा ऑफिसर होणं म्हणजे ग्रुप सी मधून ग्रुप बी लेवलला जाणं ही खूप टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. परत ग्रुप बी मधून ग्रुप ए लेवलला जाणं ही खूप टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. आणि जर तुम्ही तुमच्या आयुष्यातला महत्वाचा वेळ म्हणजे तुम्ही आयुष्यातले जर एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष, चार वर्ष जर तुम्ही एखाद्या एक्झामला देत असाल तर माझं सजेशन असं असेल तर की तुम्ही क्लास वन ऑफिसरच्या पदाची तयारी कमीत कमी करा. कारण असे अनेक विद्यार्थी तुम्हाला भेटतील, आज जर तुम्ही पुण्यासारख्या शहरात जर गेले ज्या ठिकाणी लाखो विद्यार्थी एमपीएससीची नुसता एमपीएससी वर्षानुवर्ष एमपीएससीची तयारी करत राहतात, वर्षानुवर्ष नुसता पीएसआय एसटीआयची तयारी करत राहतात, कधी ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सुद्धा एक्झाम देत नाही, कधी बँकिंगच्या एक्झाम देत नाही किंवा कधी हायर लेवलच्या एक्झामला ट्राय करत नाही, अनेक वर्षानंतर फ्रस्ट्रेशन मध्ये जातात. ओके, तर का फ्रस्ट्रेशन मध्ये जातो आपण? कारण आपण काय केलेलं असतं ना की आपण लो लेवलची तयारी केलेली असते, म्हणजे गायडन्स मिळत असताना सुद्धा आपण लो लेवलची तयारी करतो. कारण मी जसं मगाशी सांगितलं की आपल्यामध्ये इन्फेरियर कॉम्प्लेक्स असतो बऱ्याच लोकांमध्ये की माझ्याच्याने होणार की नाही होणार, ओके मी करू शकेल की नाही करू शकणार, तर हे सगळं विसरून जा. मी तुम्हाला सांगतो एमपीएससी किंवा एमपीएससीची तयारी केलेले लोक, क्वालिफाय झालेले अनेक लोक हे मराठी मिडीयम मधले आहेत, वर्नॅक्युलर मिडीयम मधले आहेत, हे गावातल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलेले आहेत, महानगरपालिकेच्या म्युन्सिपॅलिटीच्या स्कूलमध्ये शिकलेले आहेत, हे अगदी त्यांच्या स्टेट बोर्ड मधून शिकलेले आहेत, सीबीएसई किंवा आयसीएससी बोर्ड सारख्या याच्यातून पण शिकले नाहीत. आणि बरेचसे जे लोक खूप हायफाय स्कूल्स मध्ये शिकलेले आहेत, फॉर एक्झाम्पल तुम्ही मुंबई मधले बघा, मुंबई मध्ये जे अगदी अनेक हायफाय स्कूल्स मध्ये क्वचित एखादा झाला तर झाला, कारण त्यांचं आयुष्य किंवा त्यांचं बॅकग्राऊंडच फार वेगळं असतं. नॉर्मली जे विद्यार्थी असे रुरल बॅकग्राऊंड मधून आलेले असतात किंवा थोडेसे स्ट्रगल मधून आलेले असतात आणि ज्यांना थोडस याच एक म्हणजे एक वाटतं की नाही मी झालो पाहिजे, मी आय एस झालो पाहिजे, आयपीएस झालो पाहिजे किंवा मी तहसीलदार झालो पाहिजे, मी फौजदार झालो पाहिजे, हे ज्यांना वाटायला लागतं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना किंवा निमशहरी भागातल्या विद्यार्थ्यांना, तुम्ही बघा असेच विद्यार्थी या एक्झामिनेशन्स मधून सिलेक्ट झालेले आपल्याला दिसतात. बरोबर, सो त्यामुळे याची तयारी जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला हायर लेवलचं थोडंसं मोटिवेशन ठेवा, हायर लेवलचं थोडंसं एक तुमची एक हायर लेवल तुम्ही टार्गेट ठेवा आणि त्या अकॉर्डिंगली तुम्ही अभ्यास करा. ठीक आहे, सो आता आपण थोडस सिलॅबस कडे वळूया. सिलॅबस मी पार्ट बाय पार्ट तुमच्याशी थोडस डिस्कस करेल, क्वेश्चन्स कसे येतात ते पण मी डिस्कस करेल, तुमची इंटरव्ह्यू साठी काय पर्सनॅलिटी असायला पाहिजे ते पण मी डिस्कस करणार. ठीक आहे, सो लेट अस मूव टुवर्ड्स युअर सेकंड पार्ट. बाकी आवाज वगैरे माझा सगळा येतोय ना व्यवस्थित सगळ्यांपर्यंत? हॅलो, आवाज वगैरे येतो ना माझा सगळ्यांपर्यंत? हो सर, हो येतोय. ओके, चलो, नाउ दिस इज अ सिलॅबस ऑफ सर, हा दिस इज अ सिलॅबस ऑफ युअर एमपीएससी प्रिलिम्स एक्झामिनेशन विच इज व्हेरी कॉमन विथ द यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. ओके, हा आहे तुमच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेचा सिलॅबस, ज्याच्यामध्ये बघा पहिला पेपर आहे तुमचा 200 मार्क्सचा आणि ड्युरेशन आहे 2 तासाचं, दुसरा पेपर आहे 200 मार्क्सचा ड्युरेशन आहे 2 तासाचं. हा आता याच्यामध्ये आता हे इंग्लिश मध्ये सिलेबस आहे, करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. ठीक आहे, याच्यात हा पहिल्यांदा सांगून देतो की 1/3 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते या पहिल्या पूर्व परीक्षेला. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम म्हणजे काय की ज्याच्यामध्ये तुम्ही जर 3 प्रश्न जर चुकवलेत, इफ यू मेक अ मिस्टेक ऑफ युअर 3 क्वेश्चन्स, ओके, ऑर इफ यू आर अटेम्प्टिंग 3 क्वेश्चन्स रॉंग, सो द करेक्ट क्वेश्चन विल बी निगेटिव्ह. ओके, युअर करेक्ट क्वेश्चन विल बी निगेटिव्ह,
म्हणजे तुम्ही 3 क्वेश्चन जर चुकीचे केले असाल तर तुमचा एक जो करेक्ट क्वेश्चन असेल ना तर तो निगेटिव्ह समजला जातो, म्हणजे त्याचा तो सुद्धा इनकरेक्ट समजला जातो. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण 100 क्वेश्चन्स, याला बघा 200 मार्क्स आहेत, 100 क्वेश्चन्स आहेत, 100 प्रश्नांपैकी जर तुम्ही फॉर एक्झाम्पल 80 क्वेश्चन्स अटेम्प्ट केले आणि 20 क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्ट केले नाही, सो 20 क्वेश्चन जे अटेम्प्ट केले नाही ते बिलकुल तुमच्या व्हॅल्युएशन मध्ये येणारच नाही. म्हणजे 20 क्वेश्चन विल नॉट बी कन्सिडर, परंतु तुम्ही 80 क्वेश्चन अटेम्प्ट केले. आता जे तुम्ही 80 क्वेश्चन अटेम्प्ट केले त्याच्यापैकी अगेन तुमचे 60 बरोबर आहे आणि 20 क्वेश्चन रॉंग झाले, बरोबर 20 रॉंग झाले. सो जे 20 रॉंग झाले त्याला डिवायडेड बाय 1/3 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असेल तर 1/3 मध्ये डिवायडेड बाय 3, त्या रॉंगला 3 ने डिवाइड करायचं, जर 1/4 असेल तर 4 ने डिवाइड करायचं. ठीक आहे, सो 20 डिवायडेड बाय 3 म्हणजे किती आले तुमचे, साधारणतः 6 पॉईंट समथिंग है ना, 7, आपण 7 पकडूया, आणि तुमचे करेक्ट किती होते 60. सो 60 मायनस वॉट एव्हर 6 पॉईंट समथिंग ऑर वॉट एव्हर जे काही 7 असेल ते, म्हणजे तुमचा स्कोर किती आला 53. आता हा 53 क्वेश्चन झाले, तुम्हाला एका क्वेश्चन साठी मार्क्स किती आहे 2 मार्क्स आहे, तर 53 गुणिला समजा किंवा 52 गुणिला जर 2 केलं तर तुमचे 104 होणार, किंवा 53 केलं तर तुमचे 106 होणार, किंवा पॉईंट मध्ये जर काढलं तर 104 पॉईंट समथिंग वगैरे जे काही व्हायचं आहे ते होणार. ओके, तर हा झाला तुमचा निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम. ओके, 1/3 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते पूर्व परीक्षेला. आणि याचा पहिला पेपर जो आहे एमपीएससी साठी हा पहिला पेपर महत्वाचा आहे. बऱ्याचदा काय होतं की हा जो पहिला पेपर असतो, हा पहिला पेपर याच्यामध्ये खूप सिलॅबस आहे, म्हणजे भरभरून सिलॅबस आहे. आणि हा जो तुमचा दुसरा पेपर आहे, आता हा जो दुसरा पेपर आहे हा दुसरा पेपर युपीएससी सारख्या एक्झामला, म्हणजे युपीएससी मध्ये सेकंड पेपर हा क्वालिफाईंग असतो, परंतु एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेमध्ये हा जो दुसरा पेपर आहे हा क्वालिफाईंग नाही आहे तर हा स्कोरिंग आहे. म्हणजे तुम्हाला पहिल्या पेपरमध्ये 200 पैकी जितके जास्त मार्क्स घेता येतील आणि सेकंड पेपरमध्ये 200 पैकी जितके जास्त मार्क्स घेता येतील तेवढं चांगलं. ओके, बऱ्याचदा काय होतं की अनेक विद्यार्थी हे आर्ट्स बॅकग्राऊंडचे असतात, कॉमर्स बॅकग्राऊंडचे असतात, आणि त्याच्यामुळे त्यांना सेकंड पेपरमध्ये मार्क्स मिळवणं थोडंसं डिफिकल्ट होतं. वेअर ॲज जे स्टुडंट्स इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असतात, मॅनेजमेंट बॅकग्राऊंडचे असतात, किंवा सायन्स बॅकग्राऊंडचे असतात, आणि ज्यांचं इंग्लिश वगैरे बरं असतं, किंवा ज्यांचं हा जो पार्ट आहे म्हणजे जसं आता कॉम्प्रिहेन्शन म्हणून या एमपीएससी राज्यसेवा परीक्षेमध्ये मराठी आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन दोन्ही पण असतात, पण मराठीचे पॅसेजेस हे तुम्ही अटेंड करू शकता. आणि मराठी पॅसेजेसचं जर तुमचं अंडरस्टँडिंग जर चांगलं असेल, फास्ट रिडिंग जर असेल, तर मराठी कॉम्प्रिहेन्शन अटेंड करून तुम्ही चांगले मार्क्स खेचू शकता त्यामध्ये. ओके, तर हा जो सेकंड पेपर आहे, थोडासा सेकंड पेपरला आधी मी बोलतो, हा जो सेकंड पेपर आहे 200 मार्क्सचा, या 200 मार्क्स पैकी तुम्हाला म्हणजे साधारणतः याच्यात 80 क्वेश्चन असतात, 80 क्वेश्चन इंटू 2.5 मार्क्स, म्हणजे एक प्रश्न हा 2.5 मार्क्सचा असतो, आणि टोटल 80 क्वेश्चन गुणिला 2.5 म्हणजे 200 मार्क्स होतात. तर हा जो कॉम्प्रिहेन्शन पार्ट आहे ना, याच्यावरती जवळपास तुमचे 50% क्वेश्चन असतात, म्हणजे साधारणतः तुमचे जे 30-35 क्वेश्चन जे आहेत हे तुमच्या इंग्लिश आणि मराठी कॉम्प्रिहेन्शन वरती असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो दुसरा पार्ट आहे याच्यामध्ये लॉजिकल रिझनिंग अँड देन अनालिटिकल ॲबिलिटी हा जो पार्ट आहे, या पार्ट वरती सुद्धा तुम्हाला भरपूर चांगले क्वेश्चन्स असतात. आणि हा जो पार्ट आहे लॉजिकल रिझनिंग अनालिटिकल ॲबिलिटी किंवा जनरल मेंटॅलिटी पण इथे दिलेला आहे, जनरल मेंटल ॲबिलिटी लॉजिकल रिझनिंग, हे जे दोन पार्ट्स आहेत ना, हे दोन्ही पार्ट्स तुमचे असं खूप मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनवर आधारित नसतात. जसं फॉर एक्झाम्पल बँकेच्या एक्झाम्स किंवा स्टाफ सिलेक्शनच्या एक्झाम्स, याच्यामध्ये रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, न्यूमेरिकल ॲबिलिटी हा डिफिकल्ट पार्ट असतो, म्हणजे त्याला तुम्हाला फॉर्म्युलाज माहिती पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला खूप जास्त प्रॅक्टिस पाहिजे, कारण त्याच बेसिसवरती तुम्ही स्टाफ सिलेक्शनच्या एक्झाम्स किंवा तुम्ही तुमच्या बँकेच्या एक्झाम्स क्वालिफाय होऊ शकता. पण बेसिकली एमपीएससी राज्यसेवेला किंवा इव्हन युपीएससीच्या सिव्हिल सर्व्हिसेसला याच्यामध्ये तुमचं जे एक जनरल अंडरस्टँडिंग जे आहे, लॉजिकल अंडरस्टँडिंग हे चांगलं पाहिजे, पण तरी सुद्धा इथे जनरल मेंटल ॲबिलिटी हा जो घटक आहे याच्यामध्ये, जसं फॉर एक्झाम्पल एलसीएम काढता येणं, एससीएफ काढता येणं, पर्सेंटेज काढता येणं, ॲव्हरेज वगैरे, टाइम अँड स्पीड असे जे गणितं असतात एजेसवरती, तर हे जे बेसिक चॅप्टर्स आहेत हे चांगले पाहिजे तुमचे. ओके,
जे ओव्हरऑल जर तुम्हाला जनरल मेंटल ऍबिलिटी जर करायचं असेल तर थोडस एज रिलेटेड प्रॉब्लेम, टाइम अँड वर्क रिलेटेड प्रॉब्लेम, टाइम अँड डिस्टन्स रिलेटेड प्रॉब्लेम, रेल्वेचे प्रॉब्लेम, त्याच्यानंतर पर्सेंटेज, ऍव्हरेज, रेशो प्रपोर्शन, ओके, अँड देन तुमचा जो डायस असतो त्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम, क्लॉक रिलेटेड प्रॉब्लेम, हे तुम्हाला यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी बेसिक जे आहे म्हणजे जसं नंबर सिस्टम आहे, कॅल्क्युलेशन आहे, हे तुमचं फास्ट पाहिजे. लॉजिकल रिझनिंग मध्ये तुम्हाला साधारणतः सिलॉगिझम नावाचा एक पार्ट असतो, सिलॉगिझम, तर तो तुमचा पझल रिलेटेड क्वेश्चन, सिलॉगिझम रिलेटेड क्वेश्चन, ब्लड रिलेशन रिलेटेड क्वेश्चन, डायरेक्शन रिलेटेड क्वेश्चन, असे काही क्वेश्चन तुमच्या लॉजिकल रिझनिंग मध्ये येतात व्हर्बल पार्ट मध्ये. आणि जर नॉन व्हर्बल जर पार्ट असेल तर त्याच्यामध्ये एम्बेडेड फिगरचे क्वेश्चन आहेत, किंवा तुमच्या इमेजेस, मिरर इमेजेस चे क्वेश्चन आहेत, वॉटर इमेजेसचे क्वेश्चन आहेत, किंवा आणखी काही फोल्डिंग अनफोल्डिंग चे क्वेश्चन आहेत, तर ते बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, तर त्यावरती क्वेश्चन येतात. आणि काही क्वेश्चन जे आहेत तर ते एकदम तुमच्या दॅट आर बेस्ड ऑन युअर अंडरस्टँडिंग, ओके, म्हणजे अगदी तुम्हाला तुम्ही कुठले फॉर्म्युलेज तुम्हाला माहिती नाही, परंतु तुमचं तुम्हाला तो प्रॉब्लेम कळला, त्याला काहीतरी डिस्क्रिप्टिव्ह फेज दिलेला असतो त्या प्रॉब्लेमला, आणि काहीतरी वर्णनात्मक असतं, आणि त्याच्यावरती तुम्हाला लॉजिक तुमचं फक्त अप्लाय करावं लागतं. म्हणून बघा, बरेचसे जे विद्यार्थी ज्यांनी स्कूल लेवलला ज्याला म्हणतो ना स्कॉलरशिपच्या एक्झाम्स वगैरे दिलेल्या असतात, किंवा ती एक नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम असते, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा वगैरे, या ज्यांनी दिलेल्या असतात ना, त्यांना या गोष्टी माहिती असतात, लॉजिकल रिझनिंग वगैरे काय आहे, जनरल मेंटल ऍबिलिटी. आणि अशा जर परीक्षा जर तुम्ही दिलेल्या असाल तर त्यावेळेस तुम्हाला हे काही खूप डिफिकल्ट जात नाही, ओके. त्याच्यानंतर मग इथे हा जो कॉम्प्रिहेन्शन पार्ट आहे त्याच्यावरती बोललो. कॉम्प्रिहेन्शनची तयारी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही रेग्युलर पिरियड मध्ये एक मराठी न्यूजपेपर, मराठी न्यूजपेपर्स मध्ये येणारे जे वेगवेगळ्या लेखकांचे जे आर्टिकल्स असतात, ओके, जसं समजा शैक्षणिक धोरणावरती आर्टिकल असेल, एखाद्या धर्म धर्म रिलीजन या विषयावरती असेल, कल्चर संस्कृती, या फिर बाकीचे एन्व्हायरमेंट आहेत, एन्व्हायरमेंट पॉलिसीज आहेत, करंट ज्या काही आता समजा कोरोना सारखी इमर्जन्सी असेल त्याच्यावरती एखादा लेख आलेला असेल, सो वेगवेगळ्या विषयांवरती जे वेगवेगळ्या लेखकांचे जे लेख येतात तर ते तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. त्याच्यात तुम्ही तुमचं इंटरप्रिटेशन करण्याचा प्रयत्न करा की या लेखकाला काय म्हणायचं आहे, म्हणजे तुम्हाला कोणी कोणाला काय म्हणायचं आहे हे जर तुम्हाला चांगलं इंटरप्रिट करता आलं, त्याच्यावरती जर तुम्हाला एक 2 मिनिटात जर बोलता आलं तर दॅट वुड बी द ग्रेट थिंग टू क्वालिफाय इन दिस कॉम्प्रिहेन्शन सेक्शन. तसंच इंग्लिशचे पण तुम्ही न्यूज पेपर्स वाचायचं, न्यूज पेपर्स मधले आर्टिकल्स वाचणं अपेक्षित आहे. सो मेक अ हॅबिट टू रीड न्यूज पेपर्स, म्हणजे न्यूज पेपर्स जर तुम्ही वाचत असाल रेग्युलर शेड्यूलमध्ये तर ती खूप चांगली हॅबिट आहे. आणि कमीत कमी तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये तरी रेग्युलरली 1 तास न्यूज पेपर्स तुम्ही वाचणं अपेक्षित आहे, ओके. सो हा झाला तुमचा कॉम्प्रिहेन्शनचा सेक्शन, इंटरपर्सनल स्किल्स, लॉजिकल रिझनिंग, डिसिजन मेकिंग, जनरल मेंटल ॲबिलिटी, आणि मग हे इकडे डेटा इंटरप्रिटेशन वगैरे आहे, याच्यामध्ये काही मेथड्स दिलेले आहेत जसं चार्ट बेस्ड, ग्राफ बेस्ड, टेबल, डेटा सफिशियन्सी, ATC, ETC, ओके. तर डेटा इंटरप्रिटेशन तेव्हाच तुम्हाला चांगलं जमेल ज्यावेळेस तुमचं बेसिक मॅथ चांगलं असेल, ओके. आणि एक राहिला पार्ट डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंग. तर डिसिजन मेकिंग हा जो पार्ट आहे हा सिच्युएशनल बेस असतो, म्हणजे वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये तुम्ही कशा पद्धतीने त्या सिच्युएशनला सामोरे जाता, डिसिजन्स कसे घेता त्यावरती असतो. म्हणजे तुम्हाला सिच्युएशन दिल्या जाईल की सपोज तुम्ही एखाद्या ठिकाणी अधिकारी आहात आणि तुमच्या ठिकाणी तुमच्या प्रशासनामध्ये काहीतरी फ्रॉड प्रॅक्टिसेस होत आहेत तर तुम्ही त्याला कसं टॅकल कराल, तुमच्यावरती वरून प्रेशर आहे कसं टॅकल कराल, किंवा कोणीतरी निडी पर्सन आहे आणि त्या निडी पर्सनला तुम्हाला मदत करायची आहे, ओके, आणि मग तुमच्या समोर अनेक ऑप्शन्स आहेत की परत की काही लोक असे आहेत की ते कुठल्या ना कुठल्या फेवरिझमच्या माध्यमातून तुमच्यावरती प्रेशर आणण्याचा प्रयत्न करतायत, मग तुम्ही कशा पद्धतीने त्यांना मदत कराल, किंवा तुम्ही तुमच्या तुमच्याकडे भरपूर मोठा पैसा आलेला आहे गव्हर्नमेंट थ्रू, तो तुम्हाला वेगवेगळ्या स्कीम्स वरती खर्च करायचा आहे, पण परत त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे तो पैसा लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून जर काही अशा डिफिकल्ट सिच्युएशन निर्माण झाल्या तर तुम्ही कसं टॅकल कराल, अशा वेगवेगळ्या म्हणजे गव्हर्नमेंटच्या पातळीवरती तुमचं डिसिजन चांगल्या स्कीम्स राबवण्याच्यासाठी कसं असेल या संदर्भातले क्वेश्चन्स असू शकतात, ओके. किंवा आणखी काही सिच्युएशनल बेस, तुम्ही इथे अडकलात आणि तुम्हाला इथे इथे पोहोचायचं आहे, मग तुम्ही त्या सिच्युएशन मध्ये काय कराल, असं जस्टिफिकेशन वगैरे तुम्हाला द्यावं लागतं ते, ठीक आहे. तर एमपीएससी मध्ये नॉर्मली डिसिजन मेकिंग वरती
जर तुमचा डिसिजन जर परफेक्ट असेल तर पूर्णच्या पूर्ण 2.5 मार्क्स मिळतात. जर तुमचा डिसिजन जर समजा सेकंड याला असेल, म्हणजे सेकंड ज्याला आपण म्हणू शकतो की बाबा नाही आपला पहिला म्हणजे तो पूर्णतः परफेक्ट नाही आहे, परंतु ठीक आहे सेकंड परफेक्ट त्याला पकडू, तर त्याला तुम्हाला मला वाटतं काहीतरी 2 मार्क्स मिळतात. आणखी थर्ड डिसिजन साठी 1.5 मार्क्स मिळतात, आणि मग चौथ्या याला काहीच मार्क्स मिळत नाही, 0 मार्क्स मिळतात. म्हणजे 1, 2, 3 जे प्रियॉरिटी बेस्ड डिसिजन आहेत त्याला डिसिजन मेकिंग मध्ये असे वेगवेगळे कॅटेगरायझेशन केलेले आहेत, तशा पद्धतीने मार्क्स मिळतात. ठीक आहे, तर हा झाला तुमचा सेकंड पेपर. हा जो सेकंड पेपर आहे मी पुन्हा एकदा सांगतो की इंग्लिश मराठी कॉम्प्रिहेन्शन इंटरपर्सनल स्किल्स, तो त्याच्यामध्ये येतो लॉजिकल रिझनिंग. ओके, रिझनिंग मध्ये सिलॉगिझम, पझल्स, डायरेक्शन टेस्ट, ब्लड रिलेशन्स, वेन डायग्राम्स आणि रँकिंग. ओके, रँकिंग सिक्वेन्स, ओके ते वगैरे खूप महत्वाचं आहे. सिटिंग अरेंजमेंट वगैरे वरती क्वेश्चन्स येतात. आणि त्याच्यानंतर तुमचं जनरल मेंटल अबिलिटी, मॅथ्स मध्ये बेसिक मॅथ्स तुमचं चांगलं पाहिजे, पर्सेंटेज, रेशो, प्रोपोर्शन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या चांगल्या पाहिजे. ओके, आणि त्याच्यानंतर मग तुमचं डिसिजन मेकिंग मी तुमच्याशी आता बोललोच. तर हा जो सेकंड पेपर आहे ना, सेकंड पेपर, या सेकंड पेपरला, या सेकंड पेपरचा अभ्यास जर तुम्ही चांगला केला आणि तुम्ही थोडीशी आणखी ऍडव्हान्स मॅथ्सची, रिझनिंगची, इंग्लिश ग्रामरची जर ऍडव्हान्स लेवलला जर प्रॅक्टिस केली, म्हणजे आम्ही आमच्या क्लासेसमध्ये आमच्याकडे एमपीएससीचे विद्यार्थी असो या यूपीएससीचे विद्यार्थी असो, ज्यावेळेस आम्ही त्यांना शिकवतो तर आम्ही त्यांना जेणेकरून जर समजा नाही यूपीएससी एमपीएससी थ्रू त्यांचं झालं तर कमीत कमी त्यांना बँकेच्या एक्झाम्स आहेत, एलआयसीच्या एक्झाम्स आहेत, ईपीएफओ आहे, ईएसआयसी आहे, रेल्वेज आहे, स्टाफ सिलेक्शनच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स आहेत, इथे कुठेतरी त्यांचं सिलेक्शन व्हायला पाहिजे. कारण त्या बाकीच्या एक्झाम्समध्ये रिझनिंग मॅथ्स आणि इंग्लिश हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. तर मग आम्ही त्या लेवलचं जे डिफिकल्ट मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश जे आहे तर ते त्यांना शिकवतो. ओके, आमचा उद्देश असतो की आमच्या विद्यार्थ्यांनी आयएएस बनलं पाहिजे, आयपीएस बनलं पाहिजे, किंवा जर डेप्युटी कलेक्टर डीवायएसपी बनायचं असेल तर ते बनलं पाहिजे. पण समजा जर इनकेस जर तो कुठेतरी अटकला किंवा नाही होत कधी कधी, वेगवेगळ्या कंडिशन्स येतात, वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात, फायनान्शियल प्रॉब्लेम्स असू शकतात, फॅमिली प्रॉब्लेम्स असू शकतात, आजाराचे प्रॉब्लेम्स असू शकतात, तर म्हणून आम्ही हा जो सेकंड पेपर आहे ना त्याच्यावरती आम्ही बरंच डिटेलमध्ये पण शिकवतो. आणि बेसिक पासून तर ऍडव्हान्स लेवलला आम्ही याचे लेक्चर्स घेत असतो, ज्याचा फायदा आमच्या अनेक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या एक्झाम्स क्वालिफाय करायला सुद्धा होतो. म्हणजे माझे आता अनेक विद्यार्थी जे माझ्याकडे यूपीएससी साठी होते त्यांचं नाही झालं यूपीएससी मध्ये सिलेक्शन, पण ते आता सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये स्टाफ सिलेक्शन क्वालिफाय होऊन किंवा बँकिंग वगैरे क्वालिफाय होऊन बँकांमध्ये असिस्टंट मॅनेजर, प्रोबेशनरी ऑफिसर, स्पेशालिस्ट मॅनेजर पोझिशन्सला आहेत, इन्कम टॅक्सला इन्स्पेक्टर वगैरे, आयटीओ वगैरे लेवलला आहेत, कस्टम्स डिपार्टमेंटमध्ये आहेत. ओके, सो हा जो पेपर आहे ना सेकंड पेपर, हा महत्वाचा आहे. म्हणजे इथे इथे जर तुमचा हा पेपर जर चांगला असेल सेकंड पेपर तर तुम्हाला स्कोर करायला जरा फायदा होतो. ठीक आहे, कारण ते हातचे मार्क्स असतात, तिथे नॉलेज पेक्षा तुमची प्रॅक्टिस महत्वाची असते. ठीक आहे, म्हणजे नॉलेज आणि प्रॅक्टिस दोन्ही महत्वाचे असतात. पहिला जो पेपर आहे तिथे नॉलेज खूप जास्त महत्वाचं आहे, ते पण एक्झॉस्टिव्ह नॉलेज. ओके, सो इथपर्यंत क्लिअर आहे तुमचं? एनी डाऊट रिलेटेड टू धिस पोर्शन ऑफ एक्झामिनेशन? कुणाला काही डाऊट आहे या सेक्शन बद्दल? कारण मी थोडस याला कंबाईन केलं, कोरिलेट केलं थोडस, आणि तुम्हाला आणखी देता हे होईल. कोणाला काही डाऊट नाही या सेक्शन बद्दल, सेकंड पेपर आणि त्याचं कोरिलेशन केलं? ओके, चला तर आपण आता पुढे जाऊया. आता हा जो फर्स्ट पेपर आहे हे जस्ट मी तुम्हाला सांगतो, नंतर मग आपण चर्चा करू. आता फर्स्ट पेपर बघा, याच्यामध्ये काय लिहिलं आहे, करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. आता हे मी युपीएससीचं सिलेबस ऍक्च्युअली दाखवतोय तुम्हाला. करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, आता हे एमपीएससी साठी काय होणार, करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स अँड स्टेट इम्पॉर्टन्स, म्हणजे महाराष्ट्र. ओके, म्हणजे तुम्ही आता महाराष्ट्राची एक्झाम देताय तर तुम्हाला नुसता करंट इव्हेंट नॅशनल आणि इंटरनॅशनल नाही, तर मग स्टेटचं म्हणजे महाराष्ट्र लेवलचं जे करंट अफेअर्स आहे, म्हणजे महाराष्ट्रातील. आता याला बघा, तिन्ही सेक्शनला कसं डिवाइड करायचं, क्रीडा म्हणजे स्पोर्ट्स, सो स्पोर्ट्सचं करंट अफेअर्स. पण ते तुम्ही स्पोर्ट म्हणजे तुमच्या गावामध्ये कबड्डी स्पर्धा जी होते लोकल लेवलला ते कन्सिडर करायची गरज नाही, है ना. हुतू खेळत होते लोक, कबड्डी खेळत होते गावामध्ये, है ना, तर ती घेऊ नका तुम्ही. किंवा मग तुमच्या इकडे कुठलं तरी एखादं फेअर भरलं, म्हणजे साहित्यिक, आता आपल्या इकडे भरपूर साहित्य संमेलन वगैरे होत असतात, तर अगदी शाळा कॉलेजेसमध्ये पण होत असतात, तर दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. एखादं अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं असेल तर ते साहित्याच्या क्षेत्रात किंवा कल्चरच्या क्षेत्रात ते महत्वाचं असू शकतं. ओके,
परंतु ते तुम्हाला तुमचं लोकल तुमच्या एखाद्या मंडळातर्फे तुम्ही हौशी साहित्य संमेलन ठेवलं तर ते असे हौशी साहित्य संमेलन वगैरे अनेक ठिकाणी होत असतात, तर त्याच्यावरती काही क्वेश्चन्स राहणार नाही. म्हणजे माझा बोलण्याचा अर्थ काय की लोकल लेवलच्या ज्या नॉईज असतात त्याची जर त्याचं इम्पॉर्टन्स जर नॅशनल इंटरनॅशनल लेवलला असेल किंवा ऍटलीस्ट नॅशनल लेवलला असेल, इफ दॅट न्यूज इज हॅव्हिंग दॅट पर्टिक्युलर इम्पॉर्टन्स, ओके, की ज्याचा रिलेव्हन्स हा नॅशनल लेवलला असू शकतो, ज्याच्यावरती नॅशनल लेवलला चर्चा होऊ शकते, तर तो तुमच्या इव्हन गावात जरी काहीतरी झालं असेल, जसं एखाद्या पर्टिक्युलर योजनेचा शुभारंभ, केंद्र सरकारच्या एखाद्या योजनेचा शुभारंभ, इफ सेंट्रल गव्हर्नमेंट स्टार्टेड वन ऑफ देअर स्कीम्स फ्रॉम युअर विलेज, तुमचं विलेज, से फॉर एक्झाम्पल आपल्या इकडे आता हा अजय आहे, हा दर्यापूर तालुक्यामध्ये खल्लारचा मुलगा आहे, तर याच्या जर गावात समजा केंद्र सरकारच्या एखाद्या योजनेची सुरुवात जर झाली असेल तर याचं गाव बिलकुल मॅपवरती येऊन जाणार, ओके. हा तर काय येणार, कारण ती सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे, त्याच्या इनॉग्रेशन साठी कुठले तरी कॅबिनेट मिनिस्टर आले, HRD मिनिस्टर आले, फायनान्स मिनिस्टर आले, किंवा होम मिनिस्टर आले, किंवा आणखी इव्हन प्राईम मिनिस्टर आले किंवा प्रेसिडेंट आले. सो यू नीड टू टेक अ नोट ऑफ दॅट थिंग, ठीक आहे. पण याच्या गावामध्ये जर समजा कबड्डीच्या लोकल लेवलच्या स्पर्धा झाल्या तर ते काही आपल्याला MPSC किंवा UPSC साठी महत्वाचं नाहीये, तर हा डिफरन्स समजून घ्या, ओके. तर त्याच्यामुळे इम्पॉर्टन्स कुठल्या बातमीला द्यायचं, न्यूजला द्यायचं, दॅट इज इम्पॉर्टन्ट. सो क्रीडा क्षेत्र आहे, स्पोर्ट्स आहे, त्यानंतर द ऍक्टिव्हिटीज इन कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन दिस वन फील्ड, म्हणजे जसं ज्याला आपण म्हणतो ज्युडिशियरी, एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर, या पातळीवरती जे वेगवेगळे डिसिजन्स घेतले जातात त्याच्याशी रिलेटेड करंट अफेअर्स नॅशनल लेवलला, ठीक आहे. त्याच्यानंतर मग तुमच्या इकॉनॉमिकशी रिलेटेड ऍक्टिव्हिटीज आहेत, करंट अफेअर्स आहेत, ते वेगवेगळे पुरस्कार मिळतात नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे, फॉर एक्झाम्पल नोबेल प्राईज असेल, मॅकेसिस अवॉर्ड असेल, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी, तर त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतात. त्याच्यानंतर तुमच्या ज्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आहेत त्याच्यावरती क्वेश्चन्स येऊ शकतात, त्यांच्या कॉन्फरन्सेसवरती क्वेश्चन्स येऊ शकतात, पर्सनॅलिटीज वरती येऊ शकतात. पर्सनॅलिटीज शुड बी नॅशनल ऑर द इंटरनॅशनल लेवल पर्सनॅलिटी, परत तिथे लोकल लेवल पर्सनॅलिटीचा काही संबंध नाहीये. लिटरेचर वरती येऊ शकतं, कल्चर वरती येऊ शकतं, आर्ट आर्किटेक्चर वरती येऊ शकतं, सायंटिफिक डेव्हलपमेंट वरती क्वेश्चन येऊ शकतात, ठीक आहे. आणि मग तुमच्या समजा आता आपण MPSC एक्झाम देतो तर MPSC मध्ये महाराष्ट्राचं बजेट आहे, महाराष्ट्रातील समजा वेगवेगळ्या उपाययोजना आहेत केंद्र राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या महाराष्ट्रातील उपाययोजना आहेत, प्रोग्राम्स आहेत, त्यावरती क्वेश्चन्स वगैरे येऊ शकतात. ते डायरेक्टली फॅक्च्युअल क्वेश्चन्स असू शकतात, वन लाईनचे असू शकतात, टू लाईनचे असू शकतात, एखाद्या संपूर्ण योजनेची माहिती देणारे 3-4 लाईनचे सुद्धा क्वेश्चन असू शकतात. फॉर एक्झाम्पल देतो तुम्हाला की स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टार्टेड विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू द स्त्री शक्ती योजना. सपोज असं कन्सिडर करूया की स्त्री शक्ती नावाची एक योजना आहे. सो विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू द स्त्री शक्ती योजना ऑफ द महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट इज आर ट्रू. हा, महाराष्ट्र शासनाने चालू केलेल्या स्त्री शक्ती योजनेच्या संदर्भात खालील पैकी कोणती विधाने योग्य आहेत किंवा बरोबर आहेत, चूक आहेत वगैरे वगैरे असं. आता त्याला काय करतील ना, ते डिस्क्रिप्टिव्ह देतील, म्हणजे एक विधान, दुसरं विधान, तिसरं विधान, चौथं विधान, ओके. आणि मग त्याला काय करतील, कोड म्हणून एक असा हे करतील आणि ते म्हणतील की याच्यामध्ये की 1 आणि 2 बरोबर आहे, म्हणजे 1 and 2 इज करेक्ट, 1, 2, 3 आर करेक्ट, ओनली 3 इज करेक्ट, ऑल ऑफ द अबोव्ह आर करेक्ट. आता ज्यावेळेस या क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल का वाढली, कारण यू आर नोईंग की दॅट योजना स्टार्टेड बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इन द मार्च 2020, ओके, यू आर नोईंग दिस सिम्पल फॅक्ट. तुम्हाला हे सिम्पल फॅक्ट माहिती आहे की महाराष्ट्र सरकारने ही योजना आता मार्चमध्ये चालू केली आणि ती महिलांसाठी आहे, एवढंही माहिती आहे तुम्हाला, बरोबर. बट रेस्ट ऑफ द थिंग्स की व्हॉट इज द एक्सपेंडिचर डिक्लेअर्ड बाय स्टेट गव्हर्नमेंट, कितना एक्सपेंडिचर, किती एक्सपेंडिचर याच्यावरती डिक्लेअर केलं हे तुम्हाला माहिती नाही. त्या महिलांसाठी आहे पण ती कुठल्या महिलांसाठी आहेत, ओके, म्हणजे ती बॅकवर्ड कम्युनिटीच्या महिलांसाठी आहे का, ती फक्त ग्रामीण महिलांसाठी आहे का, ती शहरी महिलांसाठी आहे का, की दोन्हीसाठी आहे. त्याच्यानंतर मग त्याला त्याच्या त्या योजनेमध्ये फायनान्शियल असिस्टन्स आहे का, किती आहे असिस्टन्स, किती लाखापर्यंत तुम्हाला लोन मिळू शकतं, सबसिडीज मिळू शकतं, म्हणजे हे काय झालं त्याचं एक्झॉस्टिव्हनेस. म्हणजे आपल्याला योजना फक्त, म्हणजे जर असा क्वेश्चन आला की महाराष्ट्र शासनाने 100 योजना केव्हा चालू केली, हा त्याचा एक पॉसिबल क्वेश्चन झाला, बरोबर, हा त्याचा एक पॉसिबल क्वेश्चन झाला.
परंतु दुसरा त्याचा क्वेश्चन काय आहे की त्याचे चार पॅरामीटर्स तुम्हाला विचारले, त्या चार पॅरामीटर्स वरती तुम्हाला प्रश्न विचारला, ते चार पॅरामीटर्स पैकी तुम्हाला दोन पॅरामीटर आठवतात आणि दोन पॅरामीटर एक्झाम मध्ये आठवत नाही. अनेक विद्यार्थी का फसतात एक्झाम्स मध्ये, कारण त्यांना कम्प्लीट नॉलेज नसतं त्या पर्टिक्युलर योजनेबद्दल किंवा कुठल्याही टॉपिक बद्दल. मग जर तुम्हाला जर हे असं पर्टिक्युलर फुल नॉलेज जर नसेल त्या पर्टिक्युलर योजनेबद्दल किंवा आणखी अन्य काही गोष्टींबद्दल, तर मग आपला प्रॉब्लेम होतो. ओके, सो त्याच्यामुळे कसं आहे की कुठल्याही एक्झामची तयारी करताना, करंट अफेअर्सची तयारी करत असताना आपण अशा नोट्स काढायची सवय लावणं आवश्यक आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही न्यूजपेपर वाचता, न्यूजपेपर वाचताना न्यूजपेपर्सच्या नोट्स काढायची सवय ठेवा. जे महत्वाचे नॅशनल, इंटरनॅशनल, स्टेट लेवलचे जे काही प्रोग्राम्स असतील, ज्या काही न्यूज असतील महत्वाच्या, सगळ्याच्या सगळ्या न्यूजपेपर्सच्या नोट्स काढायच्या नाही. नाहीतर मग सगळ्याच्या सगळ्या न्यूजपेपर्स तुम्ही रिप्रोड्यूस जर केला तर ते त्याच्यामध्ये 8-10 पेजेस असतात, त्या 8-10 पेजेस मधलं काय वाचून काय नाही. म्हणजे बरेचसे विद्यार्थी तर माझ्याकडे एवढ्या कन्फ्युजन स्टेटमध्ये येतात, त्यांना तर ते म्हणजे कोचिंग लावल्यानंतर पण त्यांना समजत नाही. म्हणून सुरुवातीला आता आम्ही एक फाउंडेशन बॅच आम्ही आता जूनमध्ये चालू करतोय आणि बरेचसे विद्यार्थी आता हे सेमिनार्स वगैरे अटेंड करतात, त्यांना आम्ही 3 तासात तर भरपूर सांगण्याचा प्रयत्न करतो. पण हे इतकं सोपं नाहीये की मी 3 तासात सांगितलं आणि सगळं तुम्हाला समजलं. ठीक आहे, म्हणजे आता बेसिक आमची एक बॅच आता जूनमध्ये मी यावर्षी पहिल्यांदा तशा बॅचेस चालू करतोय, कारण ऑनलाईन असल्यामुळे अनेक ठिकाणचे महाराष्ट्रातले विद्यार्थी, भारतातले विद्यार्थी जुळत आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांना लॉंग टर्मचे कोचिंग नाही पॉसिबल, तर काही विद्यार्थ्यांसाठी म्हणून आम्ही एक फॅसिलिटी म्हणून तो बेसिक प्लस ऍडव्हान्स कोर्स आम्ही चालू करतोय, की ज्याच्यामध्ये आम्ही या पण गोष्टी सांगणार आहोत की बाबा तुम्हाला न्यूजपेपर वाचताना, म्हणजे न्यूजपेपर वाचायचं कसं, याच्यावरतीच माझं 3 तासाचं फक्त न्यूजपेपर वरती त्याच्यावरती लेक्चर असणार आहे की हाऊ टू रीड न्यूजपेपर, व्हॉट टू टेक फ्रॉम न्यूजपेपर अँड व्हॉट नॉट टू टेक फ्रॉम न्यूजपेपर. नाही तो फिर न्यूजपेपर हम क्या पडेंगे, रेग्युलरली न्यूजपेपर काय पडतं वाचतात लोक. पहिले न्यूजपेपर आला की आपण फडफड पानं फडफडतो त्या न्यूजपेपरचे, पहिला पेज देखले अरे काय न्यूज आहे, हा असं असं झालं ठीक आहे. डायरेक्टली मध्यातलं काही स्पोर्ट्स पेज असलं तर ते वाचतो आपण, आर्टिकल वगैरे तर आपण वाचतच नाही कारण त्याच्याशी काही आपला संबंधच नसतो. कोण एवढं मोठं आर्टिकल, म्हणजे जे एडिटोरियल पेज ज्याला आपण म्हणतो, तो ते वाचायची सवय फार कमी लोकांना असते, कारण ते एडिटोरियल आपण लहानपणात कधी वाचलेले नसतात न्यूजपेपर्स. कॉलेजमध्ये तर आपण काही संबंधच नसतो न्यूजपेपर्सचा आपला. ठीक आहे, न्यूज वगैरे पाहणं हे फार डिफिकल्ट, म्हणजे फार इट्स लाईक अ चॅलेंज फॉर यूथ न्यूज देखना. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे मग त्याचं ते अनालिसिस करणं तो तर आणखी मोठा पार्ट आहे. म्हणजे अनालिसिस करणं बाबा या न्यूज मध्ये किंवा या पर्टिक्युलर आर्टिकल मध्ये हे म्हटलं तर का म्हटलं, मग याचं हे फार वेगळ्या, म्हणजे जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांनीच ते करावं आणि त्यांना ते करावंच लागतं. ठीक आहे, कारण न्यूज पेपर मधून तुम्हाला न्यूज आणि व्ह्यूज या दोन्ही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. तर त्यामुळे आम्ही आता जे आमचे फाउंडेशन काइंड ऑफ म्हणजे बेसिक प्लस ऍडव्हान्स जो आमचा कोर्स होईल त्याच्यामध्ये आम्ही या गोष्टी सांगत असतो. सो 1-2 लेक्चर्स तर न्यूजपेपर्स वरतीच लागतात. जे हिस्ट्री ज्योग्राफी आपण डिस्कस करतो त्याच्यावरती पण प्रत्येक सेक्शन्स वरती 3-3 लेक्चर्स, 4-4 लेक्चर्स हे लागतात आम्हाला सगळं डिस्कस करायला. ओके, पण त्याचा फायदा हा खूप चांगला असतो लोकांना. तर त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की न्यूजपेपर्स हा तुम्हाला वाचावा लागेल, रेग्युलर हॅबिट ठेवावं लागेल. इंग्लिश न्यूजपेपर वाचा, एक मराठी न्यूजपेपर वाचा. तुमचं इंग्लिश चांगलं आहे की नाही चांगलं आहे हा काही तुमचा पार्ट नाही आहे. इंग्लिश याच्यासाठी वाचणं अपेक्षित आहे कारण तुम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यूजला वगैरे जाता ना, तर कधी कधी अशी अपेक्षा असते की तुम्हाला काही गोष्टी तरी इंग्लिशमध्ये एक्सप्लेन करता आल्या पाहिजे. ठीक आहे, म्हणजे खूपच अस्खलित इंग्लिश बोलायचं आहे हे बिलकुल अपेक्षा नसते कुठल्याही आयोगाची, म्हणजे ना एमपीएससीमध्ये तर नाहीच नाही, यूपीएससीमध्ये पण नसते. परंतु बेसिकली तुम्हाला इंग्लिशचं अंडरस्टँडिंग असणं हे गरजेचं आहे. ते तुम्हाला पेपर क्वालिफाय करताना सुद्धा समजणं आवश्यक आहे, कारण कधी कधी काय असतं की दोन, म्हणजे इंग्लिश आणि मराठी असा जर पेपर असेल एमपीएससीचा, तर मराठीत जर तुम्हाला काही वाटलं चूक आहे तर तुम्ही इंग्लिशला रेफर करू शकता, मग त्यावेळेस तुमचं इंग्लिशचं अंडरस्टँडिंग चांगलं असलं पाहिजे. कॉम्प्रिहेन्शनचे जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यासाठी पण तुमचं इंग्लिश वगैरे असणं, इंग्लिश बेटर असणं हे चांगलं आहे. ठीक आहे, सो एनिवे मी सजेस्ट करेल की इंग्लिश न्यूजपेपर एक रेग्युलरली वाचा, मराठी न्यूजपेपर वाचा, स्वतःच्या नोट्स शक्यतोवर काढा. काय बरेचदा काय होतं की विद्यार्थी मार्केटमध्ये जे पुस्तक आलेलं असतं ना करंट अफेअर्सचं, चालू घडामोडी, ओके, तर ते चालू घडामोडीचे हे वाचतात. 100 पेजेसचं ते पुस्तक असतं, त्याच्यामध्ये चालू घडामोडीमध्ये नॉर्मली त्यांनी खूप जास्त सगळीच्या सगळी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन टाकलेली असते आणि मग ते आपण सगळं वर्षभराचं जमा झालेलं साचलेलं ते आपण 10 दिवसात वाचण्याचा प्रयत्न करतो, तसं करू नका. न्यूजपेपर जर तुम्ही रेग्युलर वाचत असाल, खूप चांगल्या पद्धतीने वाचत असाल, त्यावरती जर रेग्युलरली नोट्स काढत असाल,
तर तुमचं स्वतःच न्यूजपेपर रिडिंगच्या माध्यमातून तुमचं स्वतःच करंट अफेअर्स एक पुस्तक तयार होऊन जाईल. मग तुम्ही ते पुस्तक वाटल्यास तर प्रसिद्ध करा आणि बाकीच्या लोकांना विका तुम्ही, कारण तुम्ही त्याच्यावरती मेहनत घेतलेली असते. ओके, हे बाजारू पुस्तकं जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ना, त्याच्यामध्ये तेच ते दिलेलं असतं, थोडंसं इकडून तिकडून ऍड केलेलं असतं, कॉपी पेस्ट केलेलं असतं. त्यामुळे शक्यतर तुम्ही करंट अफेअर्सच्या संदर्भात मी सांगेल की डोंट रिलाय ऑन एनी पर्टिक्युलर वन बुक. ओके, गो थ्रू रेग्युलर न्यूज पेपर्स, मेक युअर ओन नोट्स ऑफ न्यूज पेपर्स, रेग्युलरली त्याला कॅटेगराईज करा. म्हणजे समजा आता क्रीडा प्रकार असेल तर एक कॅटेगरी झाली, साहित्य असेल दुसरी कॅटेगरी झाली, आर्ट आर्किटेक्चर असेल तिसरी कॅटेगरी झाली, कॉन्स्टिट्यूशनशी रिलेटेड न्यूज म्हणजे जसं आता समजा ज्युडिशियरीशी रिलेटेड न्यूज झाल्या, ठीक आहे, त्याच्यानंतर आणखी तुम्ही शासनाने कुठले निर्णय घेतले त्याच्याशी रिलेटेड, म्हणजे निर्णय तर खूप घेत असतं शासन, परत कुठल्या महत्वाच्या योजना आहेत तर योजनांच्या रिलेटेड, मग ती नॅशनल लेवलची योजना कुठली, कॉन्फरन्सेस, मग नॅशनल लेवलच्या कॉन्फरन्सेस, स्टेट लेवलच्या कॉन्फरन्सेस, इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस, असं तुम्ही कॅटेगराईज करा. दोन चार त्याला 200 पेजेसचं 300 पेजेसचं वेगवेगळे 100 पेजेसचे वह्या घ्या त्याच्यासाठी आणि चालू करा. बिलकुल, तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्ही या पद्धतीने केलं ना, माझ्याकडले जे स्टुडंट्स असतात त्यांना बऱ्याचदा, म्हणजे ज्यांनी माझ्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो केलेले असतात सुरुवातीपासून, कारण आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस क्लास सुरू करतो तर पहिला एक महिना आमचा या पूर्ण ट्रेंड अनालिसिस वरतीच जातो. ओके, म्हणजे प्रिलिम समजून घेणे, मेन समजून घेणे, प्रत्येक गोष्टीला क्लिअर कट करणे आम्ही डायरेक्टली चालू करत नाही. म्हणजे आता माझ्याकडे अनेक विद्यार्थी अनेक ठिकाणचे येतात, क्लासेस केलेले वगैरे, तर त्यांचं खूप कन्फ्युजन असतं. ओके, तर त्याच्यामुळे हे लक्षात घ्या की तुम्हाला जर तुम्ही अशा पद्धतीने गेलात आणि जर पुढच्या वर्षीची तुमची 2021 एक्झाम द्यायची आहे तुम्हाला, एमपीएससी राज्यसेवा पूर्वपरीक्षा, समजा पुढच्या वर्षीचं जर एप्रिल मे मध्ये जर आली एक्झामिनेशन आणि त्यावेळेस जर या वर्षीची जर एक्झाम झाली नाही तर होपफुली पुढच्या वर्षी खूप जास्त पोस्ट असू शकतात, तर आतापासून जरी तुम्ही चांगली तयारी सुरू केली तर निश्चितच पुढच्या वर्षीची राज्यसेवा किंवा बाकीच्या ज्या सबऑर्डिनेट एक्झाम्स आहेत त्याची पूर्वपरीक्षा क्वालिफाय करून मुख्य परीक्षा सुद्धा तुम्ही क्वालिफाय करू शकता. पण सेल्फ म्हणजे हा स्वतःचा अभ्यास जो आहे तर त्याच्यावरती जास्त भर द्या. ठीक आहे, तर आपला पहिला सेक्शन झाला करंट अफेअर्सशी रिलेटेड. दुसरा सेक्शन जो आहे याच्यामध्ये मी आता एक एक बोलतोय. सेकंड सेक्शन, दॅट इज युअर हिस्ट्री ऑफ इंडिया अँड द इंडियन नॅशनल मुवमेंट. आणि मग इथे आता परत विथ रिस्पेक्ट टू महाराष्ट्र. आता बघा, हे जे मी सिलेबस दाखवतो ना हे आहे युपीएससीचं, पण आता याच्यामध्ये विथ रिस्पेक्ट टू महाराष्ट्र नाही दिसत तुम्हाला, म्हणजे एमपीएससीचं पूर्वपरीक्षेचं सिलेबस हे युपीएससी पेक्षा जास्त डिफिकल्ट आहे किंवा जास्त एक्झॉस्टिव्ह आहे. लक्षात आलं तुमच्या? कारण इथे काही महाराष्ट्राचा कुठे उल्लेख नाही आहे, परंतु एमपीएससीच्या एक्झाम मध्ये तुम्हाला हिस्ट्री ऑफ इंडिया पण वाचायची आहे, इंडियन नॅशनल मुवमेंट वाचायची आहे आणि मग महाराष्ट्राचा इतिहास पण वाचायचा आहे. बरोबर, इथे इंडियन अँड वर्ल्ड ज्योग्राफी मध्ये बघा तुम्हाला इथे विथ रिस्पेक्ट टू महाराष्ट्र नाही आहे, पण तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू महाराष्ट्र इथे इंडियन अँड वर्ल्ड ज्योग्राफी मध्ये वाचायचं आहे. इकॉनॉमी सोशल डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा अर्थव्यवस्था महाराष्ट्राच्या संदर्भात, ठीक आहे, फक्त जनरल सायन्स काही महाराष्ट्राच्या संदर्भात नसतं, ठीक आहे, पण करंट अफेअर्स वगैरे म्हणजे 5-4 सेक्शन जे आहे ते महाराष्ट्राच्या संदर्भात असतात. तर आता आपण हिस्ट्रीवरती जाऊया, हिस्ट्री ऑफ इंडिया अँड द इंडियन नॅशनल मुवमेंट आणि मग विथ रिस्पेक्ट टू महाराष्ट्र. आता फॉर एक्झाम्पल आपण विथ रिस्पेक्ट टू महाराष्ट्रच पकडूया. तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्र हे जे आपलं राज्य निर्माण झालं, ओके, तर त्याच्या संदर्भात काही प्रश्न येतात. जसं तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्या कोणत्या वंशांची नावं तुम्हाला माहिती आहे किंवा महाराष्ट्र हे जे निर्माण झालं तर कुठल्या डायनेस्टीचा महत्वपूर्ण उल्लेख केला जातो, माहिती आहे कुणाला? कुणाला माहिती आहे? एनिबडी नोज की इफ यू टेक अ नेम ऑफ महाराष्ट्र, सो डू यू हॅव एनी आयडिया अबाउट की हु आर द रिअल फाउंडर्स ऑफ द महाराष्ट्र और हु आर कन्सिडर्ड एज द डिफरंट डायनेस्टीज ऑफ महाराष्ट्र? माहिती आहे का कुणाला? नो आयडिया. नाही माहिती. अच्छा चला ठीक आहे. सो अजय तुला माहिती आहे का रे? अजय? नाही सर. अच्छा ठीक आहे. सो आपण ज्यावेळेस महाराष्ट्राच्या इतिहासा संदर्भात बोलतो तर आता सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव माहिती आहे, सगळ्यांना छत्रपती संभाजी महाराजांचं नाव माहिती आहे, ठीक आहे, किंवा थोडाफार जो नंतरच्या कालखंडामधला जो म्हणजे थोडासा आधुनिकच म्हणूया त्याला, त्यावेळेसचा जो इतिहास आहे तर तो आपल्याला माहिती आहे. परंतु याचा जर अँशियंट पर्स्पेक्टिव्हने म्हणजे प्राचीन भारताच्या संदर्भात जर आपण अभ्यास केला तर महाराष्ट्रामध्ये एक सातवाहन वंश होता. सातवाहन वंश, हा सातवाहन वंश महाराष्ट्रात आताच्या संदर्भात म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता
जे अनेक लेनी स्ट्रक्चर जे अवेलेबल आहे, केव्ज, यू मस्ट बी नोईंग केव्ज, माहिती आहे तुम्हाला केव्ज, है ना, केव्ज आहे, लेनी स्ट्रक्चर आहे, ओके. सो या हे जे केव्ज आर्किटेक्चर आहे, म्हणजे जसं आता बघा तुम्ही कार्ल्याची लेणी आहे, कार्ले, ओके, कार्ले लेणी, आणि कार्ल्याचा चैत्य प्रसिद्ध आहे, जगप्रसिद्ध चैत्य आहे कार्ल्याचा, ओके. चैत्य किंवा लेणी हे जे किंवा स्तूप आहे, हे जे शब्द आहेत हे बुद्धिझमशी रिलेटेड आहे, बौद्ध धम्माशी रिलेटेड आहे. आणि हा सातवाहनांचा जो कालखंड आहे, त्या सातवाहनांच्या कालखंडांमध्ये महारठ्ठी किंवा महारठ्ठ हा एक वंश होऊन गेला, तर त्यांच्याशी हा कोरिलेट केला जातो महाराष्ट्राचा इतिहास, ठीक आहे. तिथपासूनची त्याची सुरुवात समजली जाते. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जे लेणी वगैरे ज्या तयार झाल्या, तर त्या या सातवाहनांच्या कालखंडामध्ये आहे. मुंबईमध्ये तुम्ही बघा, मुंबईमध्ये जर कुठलंही लेणी स्ट्रक्चर जर बघितलं, कान्हेरी, जे बोरीवलीच्या, बोरीवलीला जे कान्हेरी आहे, तर ते कान्हेरीच्या ज्या लेण्या आहेत, किंवा कार्ल्याच्या लेण्या, भाजीच्या लेण्या, किंवा आणखी पितळखोऱ्याच्या लेण्या, बेडशाच्या लेण्या, या ज्या लेणी आर्किटेक्चर आहे, हे या सातवाहनांच्या कालखंडामध्ये तयार झालं. सातवाहनांचा कालखंड हा इसवीसनपूर्व 1, ओके, इसवीसनपूर्व पहिलं शतक, म्हणजे फर्स्ट सेंचुरी BC, ओके, फर्स्ट सेंचुरी BC तिथपासून आहे. तर महाराष्ट्राचा जो इतिहास आहे ना, तो तिथपासून आपल्याला चालू झालेला दिसतो. त्याच्यानंतर एक महत्वाची डायनेस्टी आहे, वाकाटक डायनेस्टी, म्हणजे विदर्भामध्ये आता वाशिम नावाचा एक जिल्हा आहे. या वाशिम जिल्ह्याचं प्राचीन नाव हे वत्सगुल्म आहे, ठीक आहे. वत्सगुल्म हा MPSC परीक्षेत आलेला प्रश्न आहे, ठीक आहे. तर हा वत्सगुल्म किंवा हे जे वाकाटक होते, हे सुद्धा महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटमध्ये कॉन्ट्रीब्युट करणारे खूप महत्वाचे, एक महत्वाचा वंश समजला जातो. याच्यासोबतच वेगवेगळ्या डायनेस्टीज आहेत, जसं शिलहार डायनेस्टी आहे, त्यानंतर आपले आपल्या जे यादव आहेत, ओके, शिलार आहेत, आणि नंतर मग भोसले आहेत, आणि मग नंतर मग मराठाज वगैरे हे सगळे आले, ओके. सो हे इथपासूनची सुरुवात आहे महाराष्ट्राच्या संदर्भात, ओके. आता तुम्हाला इतिहासामध्ये मग हे महाराष्ट्राचा इतिहास, मग महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास, मग महाराष्ट्राचा आधुनिक इतिहास सुद्धा आला. मग त्या महाराष्ट्राच्या आधुनिक इतिहासामध्ये तुम्हाला आपलं जे महाराष्ट्र जे निर्माण झालं, है ना, 1 मेला जे निर्माण झालं, तर ते कसं निर्माण झालं, मग त्याच्या संदर्भात ज्या काही लढाया, म्हणजे त्याच्या संदर्भात जी आंदोलनं वगैरे झाली, तर त्याच्या संदर्भात प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात, ओके. तुम्हाला महाराष्ट्रातील जे अनेक समाजसुधारक जे आहेत, तर त्यांच्या संदर्भात प्रश्न विचारले जाऊ शकतात, ओके. तर हा तुम्हाला महाराष्ट्राच्या पेरीफेरीमधला, म्हणजे जसं आता फॉर एक्झाम्पल आपलं प्रबोधनकर ठाकरे हे जे आता उद्धव ठाकरेची जे आहेत आपले मुख्यमंत्री, त्यांचे जे आजोबा आहेत, तर यांचं एक महाराष्ट्रातील समाजसुधारक म्हणून नाव घेतलं जातं, ओके. महात्मा ज्योतिराव फुले महाराष्ट्रातील समाजसुधारक, ओके. बाबासाहेब आंबेडकर तर हे राष्ट्रीय लेवलला, आंतरराष्ट्रीय लेवलला एक फार मोठी पर्सनॅलिटी म्हणून आहे, परंतु महाराष्ट्राशी रिलेटेड आहे, तर महाराष्ट्राच्या संदर्भात, MPSC संदर्भात त्यांच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. छत्रपती राजर्षी शाहू महाराज जे आहेत, त्यांच्याबद्दल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणजे ही समाजसुधारक जे आहेत महाराष्ट्रातील, त्यांच्यावरती प्रश्न असतात. त्याच्यासोबतच तुम्हाला एकंदरीत जो संपूर्ण महाराष्ट्राचा आणि भारताचा जो इतिहास आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स असतात. मग इतिहासामध्ये आता हे थोडस आपण महाराष्ट्रातलं बघितलं, आता तुम्ही संपूर्ण इतिहास, मग संपूर्ण इतिहासामध्ये काय काय पॅटर्न आहे, जर तुम्ही संपूर्ण इतिहासाचा जर आढावा घेतला, तर तुम्हाला प्रागैतिहासिक कालखंड, म्हणजे प्री हिस्टॉरिक पिरियड, ज्याच्यामध्ये तुम्हाला अश्मयुग असतं, ओके, किंवा पाषाण युग आहे, म्हणजे पॅलिओलिथिक पिरियड, मेझोलिथिक पिरियड, निओलिथिक पिरियड, नवपाषाण युग, त्याच्यानंतर इंदस व्हॅली सिव्हिलायझेशन, किंवा त्याला सिम्पली हडप्पा संस्कृती म्हणतो, त्याच्यानंतर मग वैदिक कालखंड आहे, मग बौद्ध धम्म जैन धर्माचा कालखंड आहे, महाजनपदाचा पिरियड आहे, 16 महाजनपद होती भारतामध्ये संपूर्ण, ओके. त्याच्यानंतर बुद्ध धम्म आणि जैन धर्माच्या वरती क्वेश्चन्स असतात बरेचदा, की बुद्धांची काय फिलॉसॉफी होती, महावीरांची काय फिलॉसॉफी होती, त्यावरती सगळे क्वेश्चन्स असतात. त्याच्यानंतर मग सम्राट अशोकाच्या पिलर इन्स्क्रिप्शन्स, त्याचं बुद्धिझमशी जे रिलेटेड नातं होतं, त्याच्यावरती क्वेश्चन्स असतात, ठीक आहे. त्यांनी जे काही खूप मोठं काम केलं त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये वेलफेअर स्टेटच्या संदर्भात, त्यावरती प्रश्न असतात. आणि नंतर मग तुम्ही जसे जसे समोर जाता, तर तसं मग मौर्योत्तर कालखंडातील इतिहास, गुप्त कालखंड आहे ज्याच्यामध्ये चंद्रगुप्त 1, चंद्रगुप्त 2, समुद्रगुप्त, ओके, कुमारगुप्त यांच्याबद्दलचे रेफरन्सेस, त्याच्यावरती क्वेश्चन्स असतात. आणि नंतर मग हर्षवर्धन, त्याच्या दरम्यान आलेला ह्युएनसांग हा चिनी प्रवासी, त्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत एक्झाम्समध्ये, ओके.
फायान हा चिनी प्रवासी भारतात आलेला होता त्याच्यावरती पण प्रश्न आहेत. ठीक आहे, इत सिंग हा चिनी प्रवासी आलेला होता त्याच्यावरती पण प्रश्न आलेले आहेत. ओके, तर हा प्राचीन भारताचा जो इतिहास आहे ना याच्यावरती बरेचसे क्वेश्चन, म्हणजे 100 पैकी 2, 3, 4 क्वेश्चन जे आहेत ते एमपीएससीच्या परीक्षेमध्ये पूर्व परीक्षेमध्ये येतात आणि युपीएससी मध्ये सुद्धा पूर्व परीक्षेला याच्यावरती प्रश्न येतात. स्टाफ सिलेक्शनला या सेक्शन वरती प्रश्न येतात. ठीक आहे, परंतु हे प्रश्न नुसताच काही असे सरळ सरळ प्रश्न नसतात, म्हणजे वन लाईन क्वेश्चन नसतात, हे थोडेसे अनालिटिकल असतात. हे प्रश्न थोडेसे लेंदी प्रश्न असतात, याच्यामध्ये तुम्हाला जे नॉलेज आहे हे थोडस एक्झॉस्टिव्ह नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणजे असं नाही की फक्त तुम्ही काहीतरी एखादी गाईड वाचली आणि काहीतरी एखादं थातुरमातुर पुस्तक वाचलं आणि सगळा इतिहास तुम्हाला समजला. बरेचसे विद्यार्थी हा जो सेक्शन आहे प्राचीन भारताचा स्किप करतात, पण माझं सजेशन आहे की कुणीही हा जो सेक्शन आहे तो स्किप करू नये. कारण हा सेक्शन जर तुम्ही स्किप केला तर तुमचे जे काही 3 ते 4 क्वेश्चन्स जे आहेत तर ते जर तुम्ही वाया घालवले तर तुम्हाला स्कोर करायला फार डिफिकल्टी होऊ शकते. ओके, सो हा झाला प्राचीन भारताचा इतिहास. मध्ययुगीन भारताचा इतिहास, त्याच्यामध्ये सुलतानशाही, भारतातल्या ज्या सुलतानशाही होत्या, म्हणजे जसं आता फॉर एक्झाम्पल की हु इज अ फाउंडर ऑफ द सल्तनत ऑफ दिल्ली. ओके, सो द आन्सर इज हु फाउंडेड द सल्तनत ऑफ द दिल्ली. दिल्लीच्या सुलतानशाहीची स्थापना कोणी केली, फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. हु कन्स्ट्रक्टेड कुतुब मिनार ऑफ दिल्ली, एनी आयडिया, एनी नॉलेज? अच्छा, मागे तो एक पिक्चर आलेला होता, ना तो ती काय तो पिक्चर होता त्याचं नाव विसरलो मी आता त्याला. अलाउद्दीन खिलजी वरती क्वेश्चन होता, तो अलाउद्दीन खिलजीचा पिक्चर होता. अलाउद्दीन खिलजीचा, डू यू हॅव एनी आयडिया? अलाउद्दीन खिलजीचा पिक्चर मस्त नाही सर तो? हा, बाजीराव मस्तानी? नाही नाही, बाजीराव मस्तानी नाही. अलाउद्दीन खिलजी होती. आता लास्ट 2 इयर्स बॅक देर वॉज वन मूवी आणि इमिजिएटली त्या अलाउद्दीन खिलजी वरती तो प्रश्न आला, म्हणजे इट वॉज रिलेटेड टू अलाउद्दीन खिलजी आणि त्याच्यावरती कॉन्ट्रावर्सी पण झाली होती. अनेक ज्या राजपूत लोकांच्या ज्या संघटना आहेत त्यांनी त्या पिक्चर वरती बंदी आणण्याची मागणी केली होती. एमपीएससी मध्ये इमिजिएटली त्याच्यावरती क्वेश्चन आला, एमपीएससीच्या परीक्षेमध्ये इमिजिएटली त्याच्यावरती क्वेश्चन आला. त्याच्यावरती डिस्क्रिप्शन विचारलं होतं आणि ते विचारलं होतं की हे जे डिस्क्रिप्शन आहे कुठल्या सुलतानाशी रिलेटेड आहे, त्याचा आन्सर होता अलाउद्दीन खिलजी. म्हणजे कधी कधी अशा जर हिस्टॉरिकल काही गोष्टी घडल्या तर त्याचा परिणाम जो आहे तो एमपीएससीच्या एक्झाम वरती किंवा युपीएससीच्या एक्झाम वरती होऊ शकतो. सो त्याच्यामुळे फर्स्ट सुलतान ऑफ दिल्ली वॉज कुतुबुद्दीन ऐबक. ओके, सेकंड इम्पॉर्टंट सुलतान ऑफ दिल्ली वॉज इल्तुतमिश. ओके, देन देर वॉज हु इज द फर्स्ट विमेन सुलतान ऑफ दिल्ली, फर्स्ट विमेन सुलतान ऑफ दिल्ली किंवा भारतातली पहिली मुस्लिम महिला कोण आहे? रजिया सुलताना. हा, रजिया सुलताना हे हा एक रेग्युलर क्वेश्चन झाला सगळ्याच एक्झाम साठी. सो रजिया सुलताना इज द फर्स्ट सुलतान ऑफ दिल्ली. त्याच्यानंतर मग बरेचसे असे सुलतान आहेत, मग त्याच्यामध्ये डायनॅसिटीज आहेत. जसं आता तुम्हाला क्रोनॉलॉजिकल क्वेश्चन जर विचारला याच याच्यावरती क्रोनॉलॉजिकल, की अरेंज इन अ करेक्ट क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्स द डिफरंट डायनॅसिटीज ऑफ सुलतान्स ऑफ द दिल्ली. त्याच्यामध्ये पहिली जी मी तुम्हाला सांगितली की जसं कुतुबुद्दीन ऐबक. सो कुतुबुद्दीन ऐबक बिलॉंग टू गुलाम डायनॅसिटी. ओके, कुतुबुद्दीन ऐबक बिलॉंग टू गुलाम डायनॅसिटी. ओके, रजिया सुलताना ऑल्सो बिलॉंग टू गुलाम डायनॅसिटी. इल्तुतमिश ऑल्सो बिलॉंग टू गुलाम डायनॅसिटी. ओके, बल्बन वॉज देअर, ही ऑल्सो बिलॉंग टू गुलाम डायनॅसिटी. म्हणजे गुलाम म्हणजे काय, हे सगळे स्लेव्ह होते. याच्यातला पहिला जो स्लेव्ह होता तो होता मोहम्मद घोरीचा स्लेव्ह. कुतुबुद्दीन ऐबक जो होता तो मोहम्मद घोरीचा स्लेव्ह होता. तुम्हाला माहिती असेल की गझनी आला भारतामध्ये, मेहमूद अब गझनी आया, ओके चला गया, मोहम्मद अब घोरी आला, तो वापस चालला गेला आणि नंतर मग हे अशा पद्धतीने त्यांचे जे गुलाम होते तर त्यांच्या एका गुलामाने या सुलतानशाहीची स्थापना केली भारतामध्ये. सो गुलाम वंश आणि मग त्याच्यानंतर मग मुघल. तो पहिला मुघल कोण आहे भारतातला, फर्स्ट मुघल जिसपे बहुत वाद चालू था ना अपने अयोध्या में? बाबर है ना, बाबरी मस्जिदच्या संदर्भात. हॅलो, हा बाबरी मस्जिदचा चालू होता. तर बाबर जो आहे, बाबर, ओके, सो बाबर बाबर इज द फर्स्ट मुघल हु फाउंडेड मुघल इन
मुगल डायनेस्टी हु स्टार्टेड मुगल रूल्स इन इंडिया. सो बाबर, ओके. सो बाबर आहे, त्याच्यानंतर बाबरचा सक्सेसर कोण होता? हुमायू. ओके, हुमायूचा सक्सेसर कोण होता? अकबर. अकबरचा सक्सेसर जहांगीर. जहांगीरचा सक्सेसर शाहजहान. शाहजहानचा सक्सेसर, ओके, औरंगजेब. औरंगजेब शाहजहानचा, हा, लास्ट औरंगजेब आहे ना, शेवटचा औरंगजेब आहे की नाही? हा सर, बरोबर. हा, पहिला कोण? बाबर. बाबरचा पोरगा कोण? हुमायू. हुमायूचा पोरगा कोण? अकबर. अकबराचा मुलगा कोण? जहांगीर. जहांगीरचा मुलगा शाहजहान. आणि शाहजहानचा मुलगा औरंगजेब. बरोबर ना? शेवटचा जो मुघल बादशाह झाला 1707 ला, ज्याची मृत्यू झाली, तो होता औरंगजेब. आणि मग औरंगजेबाच्या नंतर बहादूरशाह जफर पहिला, आणि शेवटचा 1857 उठावामध्ये जो होता तो बहादूरशाह जफर दुसरा, बहादूरशाह जफर सेकंड. आता ही जी क्रोनॉलॉजी सांगितली, या क्रोनॉलॉजीवरती फॅक्च्युअल क्वेश्चन तुम्हाला येतील. परंतु नुसताच फॅक्च्युअल क्वेश्चन हिस्ट्री मध्ये येतात असं नाहीये, अनालिटिकल येतात, कंपॅरेटिव्ह अनालिसिस असलेले प्रश्न येतात. ठीक आहे, म्हणजे आता मी इतिहासावरतीच जर बोलायला लागलो तर मला पुढचा एक तास पूर्ण इतिहासावरतीच जाईल, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती काही बोलत नाही. तुम्ही फक्त एवढं समजून घ्या की इतिहास विषयावरती तुम्हाला फॅक्च्युअल क्वेश्चन येतील, तुम्हाला कंपॅरेटिव्ह अनालिटिकल क्वेश्चन येतील. म्हणजे कंपॅरेटिव्ह कसे, या मोठ्या एक्झाम्समध्ये, छोट्या एक्झाम्समध्ये नाही, छोट्या क्लरिकल लेवलला तुम्हाला फॅक्च्युअल क्वेश्चन जास्त येतील. पण तुम्ही जसं युपीएससी लेवलच्या एक्झामला किंवा एमपीएससी राज्यसेवेला जाल तर तुम्हाला कंपॅरेटिव्ह अनालिसिस वाले पण क्वेश्चन येतील. फॉर एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला की जसं की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू द अशोकन इन्स्क्रिप्शन्स इज आर ट्रू. अशोकाच्या शिलालेखांच्या संदर्भात खालील पैकी काय योग्य आहे, कोणती योग्य विधाने आहेत किंवा चूक विधाने आहेत असा. मग तुम्हाला त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 असे हे देण्यात येतील. ठीक आहे, ऑप्शन्स देण्यात येतील. मग त्याचं कॉम्बिनेशन, म्हणजे त्याचं 1 and 2 इज करेक्ट, 2 and 3 इज करेक्ट, 1, 2, 3 इज करेक्ट, ऑल ऑफ द अबोव्ह आर करेक्ट असं. म्हणजे इथे काय झालं तुम्हाला की त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं एक्झॉस्टिव्ह नॉलेज पाहिजे. एखादा जर प्रश्न विचारला की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू द पोझिशन ऑफ वुमेन ड्युरिंग द वेदिक पिरियड अँड ड्युरिंग द पिरियड ऑफ द गुप्ताज इज आर ट्रू, मग हा काय झाला? कम्पॅरेटिव्ह अनालिसिसचा क्वेश्चन. म्हणजे महिलांच्या संदर्भात दोन कालखंडांची तुलना केलेली आहे, याला म्हणतात कम्पॅरेटिव्ह अनालिसिस. ठीक आहे, कम्पॅरेटिव्ह अनालिसिस. तर असे प्रश्न पण येतात. आणि म्हणून काय होतं की एखादा ठोकळा वाचून जर तुम्ही मोकळे झालात तर त्या ठोकळ्यांमध्ये याचं एक्सप्लेनेशन राहत नाही, किंवा एखाद्या पर्टिक्युलर गाईड मध्ये याचं एक्सप्लेनेशन राहत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला मुळातून चांगली पुस्तकं वाचणं अपेक्षित असतं. ठीक आहे, किंवा अनेक क्लासेसच्या ज्या नोट्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा नसतं. क्लासरूम कोचिंगचा फायदा किंवा क्लासरूम मध्ये जर तुम्ही अथॉरिटिव्हली गायडन्स घेत असाल एखाद्या एक्सपर्ट कडून, तर त्याचा फायदा हा आहे की हे जे एक्स्ट्रा अनालिसिस जे असतं ना, हे तुम्हाला अशा लोकांच्या माध्यमातूनच मिळतं. हे असं सटर फटर कोणी पण याच्या संदर्भात तुम्हाला गाईड करणे किंवा हे सांगणे, उलगडून सांगणे हे करू शकत नाही. आणि प्रत्येक सब्जेक्टची ही डिमांड आहे. प्रत्येक सब्जेक्टमध्ये असं डीप लेवलला जाणं, म्हणजे बेसिक लेवल किंवा इझी लेवल पासून डीप लेवलला जाणं हे प्रत्येक सब्जेक्टची डिमांड आहे. नावापुरता का होईना, कॉम्पिटिशन वाढत आहे आणि त्याच्यामुळे पेपरचा जो पॅटर्न आहे, पेपरची जी डिफिकल्टी लेवल आहे तर ती वाढत आहे. ओके, सो हा झाला तुमचा इतिहासाच्या संदर्भातला. आणि नंतर मग मॉडर्न हिस्ट्री आहे. मॉडर्न हिस्ट्रीमध्ये मग तुमचे इंडियन नॅशनल काँग्रेस, गांधीजीच्या मुवमेंट, सोशल रिलिजियस रिफॉर्म मुवमेंट, रिव्होल्युशनरी टेररिस्ट मुवमेंट, 1857 रिव्होल्ट, ओके, आणि मग स्वातंत्र्य मिळेपर्यंतच्या महत्वाचं जी काही डेव्हलपमेंट झाली ती, त्याच्यानंतर पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड, इंदिरा गांधींच्या मृत्यूपर्यंतचे प्रश्न एमपीएससीच्या एक्झाम्समध्ये येतात, म्हणजे 1984. ठीक आहे, ओके, या डेव्हलपमेंटवरती. आता दुसरा जो आपण मी टॉपिक सांगतोय, मी आता ते सिलॅबस जस्ट मी आता बोलत जाणार आणि ते सिलॅबस जे आहे तर ते आता तसंच राहू देऊ आपण. मग मी मुख्य परीक्षेचा सिलॅबस तुम्हाला फक्त दाखवेल. मी आता फक्त चर्चा करत जातो तुमच्याशी, ओके, म्हणजे मग परत सिलॅबस मला रेफर करायची काही गरज नाहीये. आता आपण दुसरा सेक्शन घेऊ, इंडियन ज्योग्राफी. ओके, आता इंडियन ज्योग्राफी किंवा भूगोल, तर भूगोलामध्ये कसं आहे ना की भूगोल हा सब्जेक्टच गोल गोल आहे. म्हणजे भूगोलामध्ये कसं आहे की पृथ्वी, पहिला प्रश्न, पृथ्वी काय गोल आहे की कशी आहे, है ना, म्हणजे भूगोल गोल, मग कशी आहे रे बाबा पृथ्वी कशी आहे, गोल आहे, सपाट आहे, कशी आहे, है ना, इथपासून सुरुवात आहे. म्हणजे तर तुम्हाला सांगा बरं, आता पृथ्वी जी आहे आपली, पृथ्वी कशी आहे, गोल आहे का?
हा का ग श्वेता, पृथ्वी गोल आहे का हा कि सपाट आहे? हा पृथ्वी कशी आहे सांग? गोल आहे पृथ्वी, गोल आहे. नाही कम्प्लीट गोल आहे का? आता गोल म्हटलं तर आपण कम्प्लीट म्हणजे आता 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 कसं आहे ना, हा कम्प्लीट गोल कुठे असते तू उभा? तू काय त्या तहसीलच्या ऑफिस समोर आहेस का अजय? नाही सर, हे सगळे शाळा. अच्छा अच्छा, मोठ्या मोठ्या लोकांचे सगळे नाव दिसून आले तिथे, महाविद्यालय खल्लार. वा वा, अरुण भाऊ शेळके आहे का? शेळके म्हणजे हे मला वाटतं ते शिवाजी शिक्षण संस्थेचे आहेत का ते? हा बरोबर आहे, ते काय तिथे लिहिले अरुण भाऊ शेळके. बरोबर, ओके ओके, चला ठीक आहे. तर पृथ्वी आता म्हणजे अगदी साधा क्वेश्चन आहे की पृथ्वी कशी आहे? तो पृथ्वी गोल आहे का? ठीक आहे, ते म्हणजे भूगोलाची सुरुवात इथपासून आहे. म्हणजे जर तुम्हाला भूगोलाची तयारी करायची आहे तर पहिला प्रश्न तुम्हाला आवडला पाहिजे की आपण ज्या अर्थवरती राहतो ती कशी आहे, गोल आहे का? नॉर्मली त्याला म्हणतात अंडाकृती. अंडाकृती, अंड जसं, अंड कसं असतं ना, त्याला इलिप्टिकल शेप म्हणतो. इलिप्टिकल शेप है ना. अंडा, अंडा तर प्रत्येकाने खाल्लेलाच आहे किंवा बघितलेलं तर असेलच, खाल्ले नसेल तर. ओके, सो इलिप्टिकल शेप आहे पृथ्वीचा. आता तिथपासून तुम्ही सुरुवात करा ज्योग्राफीची. मग आता पृथ्वीवरती, आता तुम्हाला ज्योग्राफीचा अभ्यास करताना मी एकदम लोकल लेमन्स लँग्वेज मध्ये सांगतो की तुम्हाला ज्योग्राफी जर समजून घ्यायचं असेल तर काय काय माहिती पाहिजे. आपण पृथ्वीच्या वरती राहतो, म्हणजे आपण अर्थ सरफेस वरती राहतो, आहे ना, है की नाही? आता मी तुम्हाला थोडस याच्यावरती सांगतो, म्हणजे ज्योग्राफीचा अभ्यास करताना तुम्हाला काय एकदम सोपं. आपण आता पृथ्वी म्हणजे इथे आहोत आपण, आता हा 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 सरफेस आहे. ओके, आता ह्या सरफेसच्या खाली इकडे जर तुम्ही गेला, बरोबर, आता आपण आपण वरती बघू, म्हणजे आता हा हा झाला तुमचा अर्थ सरफेस. हा सरफेस आहे तुमचा, ही ही हा अर्थ आहे. ओके, ही जमीन आहे समजा. आता ह्या जमिनीच्या खाली, म्हणजे आता म्हणतो ना आपण की जमीन कमी आहे आणि पाणी जास्त आहे, है ना, म्हणजे आपल्याला अटलांटिक ओशन आहे, पॅसिफिक ओशन आहे, अरेबिक ओशन आहे, वगैरे वगैरे, ठीक आहे. मग आता ते ओशन जे आहे, तर ह्या ओशन मधला जो अभ्यास आहे, म्हणजे याला म्हणतो ओशनोग्राफी, तर ते तुम्हाला माहिती पाहिजे. मग याच्या वरती, जे पृथ्वीच्या वरती, जसं जसं आपण वरती जातो, तर हा ऍटमॉस्फिअर किंवा क्लायमेटशी रिलेटेड आहे, तर दिस इज कॉल्ड क्लायमेटॉलॉजी. आणि ह्या पृथ्वी तलावरती जे काही फिजिकल फीचर्स आहेत, जसं याच्यावरती तुम्हाला माउंटेन रेंजेस दिसतील, सॉइल दिसेल, रॉक्स दिसतील, है की नाही, रिव्हर्स दिसेल, हा जो सगळा अभ्यास आहे हा तुमचा झाला फिजिकल ज्योग्राफीचा अभ्यास. ओके, सो एक काय म्हटलं मी क्लायमेटॉलॉजी, दुसरं काय म्हटलं मी ओशनोग्राफी, तिसरं काय म्हटलं मी फिजिकल ज्योग्राफी, बरोबर. हे सगळंच्या सगळं तुम्हाला या पृथ्वीच्या संदर्भात किंवा ज्योग्राफीच्या संबंधात संदर्भात करावं लागेल. मग आता ह्या पृथ्वी तलावरती नुसता आपण म्हणजे फक्त मनुष्य प्राणीच राहत नाही, ओके, याच्यावरती अनेक प्राणी पण राहतात. तर मग त्यांच्याशी रिलेटेड तुमचं, मग ते व्हेजिटेशन आहे, मग इथे येतं एन्व्हायरमेंट. ओके, एन्व्हायरमेंट अँड बायोडायव्हर्सिटी हा जो ज्योग्राफीचाच एक पार्ट आहे. ओके, एन्व्हायरमेंट अँड बायोडायव्हर्सिटी म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, पर्यावरण आणि जैविक विविधता, हा एक महत्वाचा पार्ट झाला भूगोलाचा. ओके, त्याच्यानंतर मग सोशल किंवा ज्याला आपण म्हणतो इकॉनॉमिक ज्योग्राफी किंवा ह्युमन ज्योग्राफी किंवा मानवी भूगोल. म्हणजे आता जसं आता आपल्या देशामध्ये सपोज फॉर एक्झाम्पल आपण भारतामध्ये राहतो, तर भारतामध्ये काही फक्त एकाच कास्ट कम्युनिटीचे लोक राहत नाही, तर भारतामध्ये ट्रायबल्स सुद्धा राहतात, है ना. ओके, इन इंडिया वी आर हॅविंग ट्राईब्स, वी आर हॅविंग डिफरंट कम्युनिटीज इन इंडिया, वी आर हॅविंग मायनॉरिटी कम्युनिटीज इन इंडिया. ओके, वी आर हॅविंग शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स. म्हणजे जर एकंदरीत आपण जर डेमोग्राफी जर बघितली किंवा पॉप्युलेशन जर बघितली, तर ती कॅटेगराईज आहे, है की नाही, ती वेगवेगळ्या रिलीजियस याच्यानुसार डिवायडेड आहे, वेगवेगळ्या कास्ट कम्युनिटीज मध्ये डिवाइड आहे. मग याला याचं म्हणजे समजा एखाद्या तुम्हाला असा प्रश्न आला की ट्राईब्स ऑफ इंडिया किंवा ट्राईब्स ऑफ महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्रातील वारली ही आदिवासी जमात कोणत्या ठिकाणी राहते, हा महाराष्ट्राच्या संदर्भात प्रश्न असू शकतो. गोंड, माडिया गोंड हा कुठला ट्राईब आहे, महाराष्ट्राच्या संदर्भात प्रश्न असू शकतो. हा प्रश्न कशाशी रिलेटेड आहे, हा तुमचा ह्युमन ज्योग्राफी किंवा सोशल ज्योग्राफी ज्याला म्हणतो त्याच्याशी रिलेटेड, समजलं? ओके, तर असे प्रश्न फॅक्च्युअल, म्हणजे ज्योग्राफी मध्ये नुसता काही फक्त नद्या, नाले, दऱ्या, डोंगर हेच राहत नाही, तर हे माणसं सुद्धा राहतात, पक्षी प्राणी सुद्धा राहतात. म्हणजे बर्ड सँक्च्युरी जर विचारलं,
ओके टायगर रिझर्व जर विचारलं म्हणजे मेळघाट टायगर रिझर्व कुठे आहे, सुंदरबन टायगर रिझर्व कुठे आहे, ठीक आहे सुंदरबन सांगा बरं कुठे आहे सुंदरबन टायगर रिझर्व, व्हेर इज सुंदरबन टायगर रिझर्व लोकेटेड आणि काय खासियत आहे त्याची सुंदरबन टायगर रिझर्वची? वेस्ट बेंगॉलला आहे. वेस्ट बेंगॉलला आहे. व्हॉट इज अ स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्पेसिफिक फीचर ऑफ सुंदरबन टायगर रिझर्व? नॅशनल पार्क आहे ना ते मोठं. मी वाघांचे म्हणजे पांढऱ्या पट्ट्याचे वाघ किंवा पांढरे वाघ जे म्हणतात ना ते सुंदरबन साईडला आढळतात. ठीक आहे ते बाकीच्या कुठंच ठिकाणी आढळत नाही. महाराष्ट्रात टायगर रिझर्व कुठे कुठे आहेत सांगा बरं. महाराष्ट्रात टायगर रिझर्व एमपीएससीची परीक्षा देत असताना आपल्याला महाराष्ट्राचं माहिती पाहिजे. एक ताडोबाला एक आहे. ताडोबा कुठे आलं? चंद्रपूर. ओके गुड. आणखी मेलघाट अमरावती जिल्ह्यामध्ये. अमरावतीला मेळघाट धारणीचा परिसर सातपुडा पर्वत रांगांमध्ये येतो. आता बघा आणखी परत सांगतो ज्योग्राफीचं क्वेश्चन विचारेल तुम्हाला की समजा आता क्वेश्चन काय विचारला त्यांनी मेळघाट टायगर रिझर्व. आता मेळघाट टायगर रिझर्वला विचारताना विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू द मेळघाट टायगर रिझर्व इज अ ट्रू असा जर प्रश्न आला तर ते तुम्हाला मेळघाट हे जे टायगर रिझर्व आहे ते सातपुडा माउंटेन रेंजेस मध्ये आहे बरोबर. मग त्याचं व्हेजिटेशन कसं आहे, व्हेजिटेशन हा एक प्रकार असतो ते कसं आहे, ठीक आहे त्या ठिकाणी कुठली रिव्हर वाहते, ओके ओके असं कॉम्बिनेशन करून तुम्हाला प्रश्न त्याचा विचारला जाऊ शकतो. ठीक आहे म्हणजे मग तिथे पर्जन्य केवढा पडतो हा पण त्याच्यामध्ये एखादा फॅक्ट ऍड करू शकतात. ठीक आहे तर असं जे आहे ना कॉम्बिनेशन ऑफ सो मेनी थिंग्स ऑन द बेसिस ऑफ दॅट यू कॅन गेट क्वेश्चन्स आणि ही एमपीएससी सारख्या एक्झामची किंवा युपीएससी सारख्या एक्झामची खासियत आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला असे प्रश्न विचारले जातात. सो बेसिकली हा थोडासा जनरलाइज व्ह्यू पॉइंट झाला. तुम्हाला ज्योग्राफीची जर चांगली तयारी करायची असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्याकडे ज्योग्राफीची तयारी करताना तुमच्याकडे एक ऍटलस पाहिजे. ओरिएंट ऍटलस किंवा ऑक्सफर्ड ऍटलस असे एक दोन ऍटलस आहे. स्पेसिफिकली एमपीएससीची तयारी करताना नवनीत पब्लिकेशनचं पण एक ऍटलस असतं जे महाराष्ट्राच्या संदर्भात असतं ते पण तुम्ही घेऊ शकता. बरेचसे विद्यार्थी एमपीएससी राज्यसेवेची तयारी करत असताना कधी कधी सबस्टँडर्ड पुस्तकं वाचतात आणि कधी कधी स्टँडर्ड वाचतात. तर साधारणतः सौदीचं एक पुस्तक आहे ते द मेगा स्टेट ओके म्हणून एक पुस्तक आहे. तर ते पुस्तक तुम्ही एमपीएससीच्या प्रिपरेशनसाठी मराठी मीडियममधून वगैरे अवेलेबल असतं तर तुम्ही वाचू शकता. अदरवाईज तुम्हाला जर इंग्लिशमधून जर पाहिजे असेल तर जी सी लॉंगचं एक पुस्तक आहे फिजिकल सर्टिफिकेट ऑफ ज्योग्राफी किंवा 11वीची एनसीआरटी आहे ती तुम्ही वाचू शकता किंवा महाराष्ट्राची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचं सुद्धा 11वीचं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी ज्याच्यामध्ये हे दिलेलं असतं म्हणजे काय म्हणतात त्याला सगळे कन्सेप्च्युअल पार्ट दिलेले असतात. सो कन्सेप्ट साठी तुम्ही सीबीएसई 11वी किंवा स्टेट बोर्ड 11वी किंवा जेसी लॉंगचं पुस्तक किंवा सौदीचं पुस्तक वगैरे ही पुस्तकं तुम्ही ज्योग्राफीसाठी रेफर करू शकता. पण ज्योग्राफी तुम्हाला नीट समजून घेण्यासाठी पहिले तुम्हाला स्टार्ट करावे लागेल मॅप्स वरून. माझ्या क्लासमध्ये मी ज्यावेळेस मॅप्स स्वतः घेतो मी मॅप्स वगैरे तर सुरुवात ज्योग्राफीची सुरुवात करत असताना मी पहिल्यांदा विद्यार्थ्यांना अंडरस्टँडिंग ऑफ युअर एरिया पेरिफेरी म्हणजे तुम्ही जिथे राहता ते जाणून घेण्यासाठी आम्ही पहिले मॅप्स शिकवतो. मग तुम्हाला तुमचं राष्ट्र म्हणजे आता संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हे म्हणजे एमपीएससीचं शिकवतो. आता रिसेंटलीच माझं एमपीएससीचे म्हणजे महाराष्ट्रातील जिल्हे शिकवून झालं ते पण शेवटच्या टप्प्यात. मी आता नवीन काही पोरांसाठी म्हणजे जुने पोरं होते आणि नवीन पोरं होते त्यांच्यासाठी मी शेवटच्या टप्प्यात शिकवलं. तर महाराष्ट्रातील जिल्हे हा पार्ट एक महत्वाचा आहे. तसंच भारतातील जे स्टेट आहे त्या पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कारण कधी कधी बॉर्डर बेस्ड क्वेश्चन्स येतात. एक स्टेट दुसऱ्या स्टेट सोबत बॉर्डर शेअर करतं, एक राष्ट्र किती राष्ट्रांसोबत बॉर्डर शेअर करतं असे पण क्वेश्चन्स येतात. तर त्याच्यामुळे कसं आहे ना की तुम्हाला मॅप ओरिएंटेड अभ्यास करणं फार आवश्यक आहे. तुम्ही एकदा का मॅप सगळा समजून घेतला म्हणजे तुमचं राज्य तुमच्या राज्यातील वेगवेगळे फिजिकल फीचर्स जसं रिव्हर्स आहेत, रिव्हर्सचं ओरिजिन, रिव्हर्सचा कोर्स, रिव्हर्सचा एंडिंग पॉइंट, ओके माउंटेन रेंजेस कशा कशा आहेत म्हणजे एक माउंटेन रेंज जर समजा तिचा जर समजा जर ती महाराष्ट्रात असेल तर महाराष्ट्रातून ती मध्य प्रदेशमध्ये जाते का किंवा ओरिसापर्यंत जाते का ते बघावं लागतं तुम्हाला, है ना. माउंटेन्सचं वरून खालपर्यंत म्हणजे सिक्वेन्स आहे माउंटेन्सचा, रिव्हर्सचा सिक्वेन्स नॉर्थ टू साऊथ असे सिक्वेन्स बेस्ड पण क्वेश्चन्स विचारतात. तर माउंटेन रेंजेस, रिव्हर्स, त्याच्यानंतर ओशिनिक रिजन्स, त्याच्यानंतर ग्रेट लेक्स ऑफ वर्ल्ड, त्याच्यानंतर डेझर्ट एरियाज, पाश्चर लँड्स, पीक्स, ओके
त्याच्यानंतर पासेस या सगळ्या गोष्टी ज्योग्राफी च्या माध्यमातून अॅटलसच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. नंतर ज्योग्राफीमध्ये काही गोष्टी करंट बेस विचारल्या जातात, जसं एखाद्या ठिकाणी व्हल्कॅनो आला असेल, व्हल्कॅनिक इरप्शन झालेलं असेल तर दॅट कॅन बी इम्पॉर्टंट विथ रिस्पेक्ट टू दॅट पर्टिक्युलर इयर. जर एखाद्या ठिकाणी तुम्हाला आणखी काहीतरी एखादी ज्योग्राफिकल घटना जर घडली असेल तर ते महत्वाचं आहे. ह्युमन ज्योग्राफीशी रिलेटेड तर येतच राहतात, जसं ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स नावाचा एक प्रकार आहे, त्याच्यावरती कुठलं प्रोडक्शन कुठे जास्त आहे, व्हीट कुठे जास्त आहे, राईस कुठे जास्त आहे, हा पण ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स किंवा ज्योग्राफीचाच एक पार्ट आहे, त्याच्यावरती पण प्रश्न असतात. आणि बाकी जर कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स विचारले तर जसं फॉर एक्झाम्पल अनेक ठिकाणचे जसं वेगवेगळ्या ठिकाणचे रॉक्स वेगळे असू शकतात, सॉइल वेगळी असू शकते, काही ठिकाणी जांभी मृदा असू शकते किंवा रेड सॉइल लॅटराइट सॉइल असू शकते तर काही ठिकाणी ब्लॅक सॉइल असू शकते. सो व्हाय दिस डिफरन्सिएशन, हा झाला कन्सेप्च्युअल पार्ट, है ना. विंड्स येतात, करंट फ्लो होतात, त्याच्या संदर्भात कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स असतात, ठीक आहे. आपल्या याच्यामध्ये ओशन ओशनिक पेरिफेरीज मध्ये बऱ्याचशा घटना घडत असतात, त्याच्याशी रिलेटेड कन्सेप्ट येऊ शकतात. क्लायमेटॉलॉजी मध्ये काही कन्सेप्ट आहेत, त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स येऊ शकतात. तर अनेक गोष्टी आहेत. सो ज्योग्राफी इज मोर ओव्हर कन्सेप्च्युअल, फॅक्ट बेस, करंट बेस आणि मॅप बेस, ठीक आहे. तर ज्योग्राफीचा अभ्यास त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर आपण येऊया कॉन्स्टिट्युशन कडे. इंडियन कॉन्स्टिट्युशन आपली सुरुवातच आहे, प्रारूप, भारतीय संविधानाचा प्रारूप. आम्ही भारताचे लोक है ना, वी द पीपल ऑफ इंडिया पासून आपलं सुरू होतं. वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सॉल्मनली रिझल्ट टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इन टू सोवेरियन सोशालिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिक, है ना. सोवेरियन म्हणजे काय तर सार्वभौम, सोशालिस्ट म्हणजे काय समाजवादी, सेक्युलर म्हणजे काय तर धर्मनिरपेक्ष, डेमोक्रॅटिक लोकशाही आणि रिपब्लिक म्हणजे गणराज्य. त्याच्यानंतर मग भारतीय संविधानामध्ये मेन्शन केलेलं आहे की आम्हाला काय पाहिजे तर न्याय पाहिजे. तर मग न्याय कसा पाहिजे तर सामाजिक पाहिजे, है ना, सोशल पॉलिटिकल राजकीय पाहिजे, आर्थिक पाहिजे, है ना. सोशल सोशल जस्टिस, इकॉनॉमिक जस्टिस, पॉलिटिकल जस्टिस. त्याच्यानंतर मग लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिप. लिबर्टी ऑफ थॉट, थॉट विचार करण्याचं स्वातंत्र्य, लिबर्टी ऑफ थॉट, बिलीफ, फेथ, लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिप, ओके. त्याच्यानंतर मग अपॉर्च्युनिटीज, स्टेटस अँड अपॉर्च्युनिटीज. त्याच्यानंतर मग युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन. आणि मग त्याच्यात 26 नोव्हेंबर 1949 ही डेट मेन्शन केलेली आहे की ज्या दिवशी आपण आपलं संविधान अंगीकृत केलं आणि अधिनियमित केलं, ठीक आहे. आणि फायनली आपलं संविधान जे पूर्णतः अंमलात आलं ते 26 जानेवारी 1950 ला. तर भारतीय संविधानाच्या संदर्भात दोन डेट्स लक्षात ठेवा. एक आहे तुमची 26 नोव्हेंबर 1949, ज्या दिवशी पहिल्यांदा संविधान आपण अडॉप्ट केलं, प्रियम्बल आपण अडॉप्ट केली, त्याच्यावरती प्रश्न येतात. आणि 26 जानेवारी पासून आपण खऱ्या अर्थाने संपूर्ण भारतीय संविधान हे अंमलात आणलं. तर भारतीय संविधानामध्ये ज्या काही या गोष्टी दिलेल्या आहेत, जी काही तत्व मांडलेली आहे, जी काही फिलॉसॉफी मांडलेली आहे आणि जे एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह आपण न्यायाच्या संदर्भात ठेवलेले आहे, समतेच्या संदर्भात, स्वातंत्र्याच्या संदर्भात मेन्शन केलेले आहे, ते जर आपल्याला रिअलाइज करायचं असेल तर ते रिअलाइज करण्यासाठी आपल्याला अख्ख्या कॉन्स्टिट्युशन मध्ये एक यंत्रणा निर्माण केलेली आहे, ज्याला आपण शासन म्हणतो, ज्याला आपण सरकार म्हणतो. तुम्ही लोक जे एमपीएससी किंवा युपीएससीच्या माध्यमातून किंवा कुठल्याही गव्हर्नमेंटच्या एक्झामच्या माध्यमातून जाणार आहात ते याच यंत्रणेमध्ये जाणार आहात. ऍक्च्युअल सरकार चालवतो कोण तर हे अधिकारी किंवा शासनाचे कर्मचारी चालवतात. सरकार येतात आणि जातात, म्हणजे कधी समजा बीजेपी आलं, कधी काँग्रेस आलं, कधी अलायन्स आलं, सगळं येतं आणि जाणं ते चालूच असतं, ओके. परंतु अधिकारी तुम्ही समजा एकदा जर तुम्ही एमपीएससी क्वालिफाय होऊन जर डेप्युटी कलेक्टर झालात किंवा युपीएससी क्वालिफाय होऊन जर तुम्ही आयएएस झाला तर टिल तुमच्या रिटायरमेंट पर्यंत तुम्ही प्रमोशन होत 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 मोठ्या मोठ्या लेवलला जात असता. म्हणजे तुमचे मंत्री बदलतील, तुमचे आमदार खासदार बदलतील, परंतु तुम्ही तुमचं अपग्रेडेशन होत राहणार. ही गोष्ट जेवढ्या लवकर समजेल आपल्याला तेवढं लवकर चांगलं आहे. म्हणजे बेसिकली सरकार कोण चालवतं तर अधिकारी आणि शासनाचे कर्मचारी चालवतात, ठीक आहे. सो त्याच्यामुळे या लोकांची जास्त जबाबदारी आहे की भारतीय संविधानामध्ये ज्या काही या हे जी तत्व जी दिलेली आहेत, व्हॉट एव्हर मेन्शन इन कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया, सोशल जस्टिस, इकॉनॉमिक जस्टिस, पॉलिटिकल जस्टिस, टू टेक केअर ऑफ द इंटरेस्ट ऑफ द मायनॉरिटीज ऑफ इंडिया. मायनॉरिटीज मध्ये मग मुस्लिम मायनॉरिटीज आले, ख्रिश्चन्स मायनॉरिटीज आले, बुद्धिस्ट आले, पारसी आले, जैन आले, सिख आले, ओके. बॅकवर्ड कम्युनिटीज ऑफ इंडिया, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, अदर बॅकवर्ड क्लासेस, दॅट इज ओबीसी, देन इन स्टेट VJNT, SBC वगैरे, और इकॉनॉमिकली डिप्राइव्ड सेक्शन ऑफ द सोसायटी, दॅट इज पुअर सेक्शन ऑफ द सोसायटी, वुमेन्स, चिल्ड्रन्स अँड देन एजेड पर्सन्स, हँडिकॅप्स, हे जे काही आहे. तर या सगळ्यांची काळजी घेण्याचं जे कार्य आहे ते भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपल्याला करावं लागतं. आणि ही अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असते
ही ज्याला आपण शासन म्हणतो सरकार म्हणतो त्यांची असते. मग त्याच्यासाठी आपण काय क्रिएट केलं तर आपल्या संविधानामध्ये मग फंडामेंटल राईट्स आहे. फंडामेंटल राईट्स तुमचे मूलभूत अधिकार, तुमचा शिक्षणाचा अधिकार, तुमचा इकडे तिकडे सगळीकडे स्वैर फिरण्याचा अधिकार, तुमचा बोलण्याचा अधिकार, तुमच्या एक्सप्रेशनचा अधिकार, तुमच्या जीवितचा अधिकार, याचं सगळं प्रोटेक्शन हे तुमच्या फंडामेंटल राईट्स मध्ये आहे. मग त्याच्याशी रिलेटेड आर्टिकल्स आहेत, आर्टिकल 12 टू आर्टिकल 35, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये एक महत्वाचा आर्टिकल आहे ज्याच्याबद्दल भारतीय ज्याच्याबद्दल क्वेश्चन्स असतात. आर्टिकल 32 इज कॉल्ड एज द हार्ट अँड सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. हु कॉल्ड दिस? कोणी असं म्हटलेलं आहे की आर्टिकल 32 इज द हार्ट अँड सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन? आर्टिकल 32 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज द हार्ट अँड सोल ऑफ कॉन्स्टिट्यूशन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हु इज द आर्किटेक्ट ऑफ दिस इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ओके, सो भारतीय संविधान ज्यांनी लिहिलं, ओके, भारतीय संविधानाची अतिशय मेहनत घेऊन ज्यांनी रचना केली, त्या बाबासाहेब आंबेडकरांचं हे स्टेटमेंट आहे की आर्टिकल 32. कारण आर्टिकल 32 काय करतं, अनेक अनेक वेल एज्युकेटेड लोकांना हे माहिती नसतं, आर्टिकल 32 माहिती नसतं, आर्टिकल 21 माहिती नसतं आपल्याला. आर्टिकल 21 इज रिलेटेड टू युअर लाईफ, म्हणजे तुमचं जे प्रोटेक्शन ऑफ लाईफ जे आहे, पर्सनल लिबर्टी जे आहे, ओके, दॅट इज रिलेटेड, दॅट इज मेन्शन इन आर्टिकल 21. म्हणजे तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याच्या संदर्भात जे काही तुमचं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन वगैरे जे आहे, तुमचा जो जीवितचा अधिकार आहे, त्याच्यावरती कोणीही गदा आणू शकत नाही. ओके, नो बडी कॅन रेस्ट्रिक्ट युअर राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, ठीक आहे. तर आर्टिकल कुठल्याही या अशा कॉन्स्टिट्युशनल आर्टिकलचं जर व्हायोलेशन झालं, स्पेसिफिकली व्हायोलेशन ऑफ युअर फंडामेंटल राईट, यू कॅन डायरेक्टली अप्रोच टू द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंडर आर्टिकल 32. त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आर्टिकल 32 जे आहे ते हार्ट अँड सोल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे, ठीक आहे. तर इथून पुढे लक्षात ठेवा कमीत कमी, ठीक आहे. म्हणजे भलेही तुम्ही आता स्पर्धा परीक्षा द्या अथवा नका देऊ, पण तुम्हाला दोन आर्टिकल मी सांगितले, एक आर्टिकल 21 आणि एक आर्टिकल 32, तर ते लक्षात ठेवायचं, ठीक आहे. म्हणजे तुमच्या घरात तुमच्या एरियामध्ये जर समजा पाणी व्यवस्थित आलं नाही, है ना, खूप पोल्युशन आहे, पाणी व्यवस्थित येत नाही आहे, एकदम गंदगी वगैरे पसरलेली आहे, तर तुम्ही तिथले जे रिस्पॉन्सिबल अधिकारी असतात ना, त्यांना तुम्ही त्यांना तुम्ही पकडू शकता, त्यांना तुम्ही त्याचा जबाब विचारू शकता. त्यांनी जर समजा प्रत्युत्तर नाही दिलं तर तुम्ही त्यांना सरळ डायरेक्टली सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता आर्टिकल 32 च्या अंतर्गत की बाबा दिस इज अ व्हायोलेशन ऑफ द पीपल इन अवर लोकॅलिटी बिकॉज अवर लाईफ इज ऍट स्टेक. आमचं जे जीवन आहे ते धोक्यात आलेलं आहे, कारण खूप मोठ्या प्रमाणात इथे हेल्थचे प्रॉब्लेम्स आहेत, पाणी व्यवस्थित येत नाही आहेत, लोक ऍडमिट व्हायला लागली आहेत वगैरे वगैरे, ठीक आहे. सो हा मोठा विषय आहे, त्याच्यावरती आता जास्त डिस्कस नाही करू शकत मी. ओके, सो संविधानामध्ये मग तुम्हाला फंडामेंटल राईट्स आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आहे, राज्याची नीतीदर्शक तत्वे, मग तुमची ज्युडिशियरी आहे, युनियन ज्युडिशियरी म्हणजे मग तुमचा सुप्रीम कोर्ट आहे एकच, ओके. त्याच्यानंतर तुमचे प्रत्येक स्टेट्समध्ये ऑलमोस्ट हायकोर्ट्स आहेत किंवा काही स्टेट्स मिळून काही हायकोर्ट्स आहेत, ठीक आहे. मग तुमचं डिस्ट्रिक्ट कोर्ट्स आहेत, मेट्रोपॉलिटन कोर्ट्स आहेत, तर याची पण आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे. त्याच्यावरती प्रश्न येतात, कुठला आर्टिकल कशासाठी आहे त्याच्यावरती येतात, थोडेसे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स येतात, कोरिलेटेड क्वेश्चन्स येतात. करंट अफेअर हा कॉन्स्टिट्यूशन अभ्यास करतानाचा खूप महत्वाचा पार्ट आहे. म्हणजे जे आता करंट अफेअर्समध्ये आता सध्या जे चर्चेत आहेत ते कॉन्स्टिट्यूशनच्या सेक्शनमध्ये क्वेश्चन्स विचारले जातात. इकॉनॉमीमध्ये सुद्धा तसंच आहे, अर्थव्यवस्थेच्या संदर्भात पण तसंच आहे. तर त्याच्यामुळे कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करताना मग तुमचं युनियन ज्युडिशियरी, तुमचं स्टेट ज्युडिशियरी, तुमचं युनियन लेजिस्लेचर, तुमचं स्टेट लेजिस्लेचर, युनियन एक्झिक्युटिव्ह, स्टेट एक्झिक्युटिव्ह, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा. मग तुम्हाला प्राईम मिनिस्टर्स माहिती पाहिजे, प्रेसिडेंट माहिती पाहिजे, गव्हर्नर माहिती पाहिजे, चीफ मिनिस्टर माहिती पाहिजे, कॅबिनेट मिनिस्टर्स काय असतात ते माहिती पाहिजे, मिनिस्टर ऑफ स्टेट काय असतं ते माहिती पाहिजे, स्पीकर काय असतो, लोकसभेचा स्पीकर, एक्स ऑफिसियो चेअरमन ऑफ राज्यसभा, त्यांचे इलेक्शनची प्रोसेसर, सिलेक्शनची प्रोसेसर, नॉमिनेशनची प्रोसेसर प्रोसिजर, प्रत्येकाचे अधिकार, प्रत्येकाची कर्तव्य, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे, ठीक आहे. आणि नंतर मग आणखी काही टॉपिक्स आहेत, जसं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे, कॅग आहे, अटर्नी जनरल ऑफ इंडिया आहे, ओके, आणि मग छोटे छोटे मग काही इतर टॉपिक्स आहे. तर हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे, शेड्यूल्स, पार्ट्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन वगैरे वगैरे. कॉन्स्टिट्यूशन मध्ये फॅक्च्युअल क्वेश्चन, कंपॅरेटिव्ह अनालिसिसचे क्वेश्चन, करंट ओरिएंटेड क्वेश्चन आणि कधी कधी एक्झॉस्टिव्ह क्वेश्चन, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्झॉस्टिव्ह नॉलेज अपेक्षित आहे, ओके. अप्लिकेशन बेस्ड पार्ट, अप्लिकेशन हा सगळ्यात महत्वाचा पार्ट, अप्लिकेशन, ओके. म्हणजे भारतीय संविधानात तर हे आहे ते आहे सगळं आहे, परंतु मग त्याचं अप्लिकेशन कसं, तर अप्लिकेशन बेस्ड.
अनेक विद्यार्थी ते एम लक्ष्मीकांतचं पुस्तक इथून तिथून सगळं रट्टा मारून टाकतात, त्यातले सगळे आर्टिकल्स पाठ करून टाकतात आणि त्यांना असं वाटतं की आपण एम लक्ष्मीकांत केलं म्हणजे सगळंच्या सगळं आपल्याला कॉन्स्टिट्यूशन आलं. तसं होत नाही. कॉन्स्टिट्यूशन हा अप्लिकेशनचा पार्ट आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज नॉट लाईक अ स्टॅटिक डॉक्युमेंट, इट इज अ डॉक्युमेंट विच नीड टू बी अप्लाइड. ओके, त्याच्यातले जे प्रोव्हिजन्स आहेत ते अप्लिकेशनला जास्त महत्वाचे असतात. मुख्य परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना कॉन्स्टिट्यूशन वरती क्वेश्चनचे आन्सर लिहिता येत नाही. माझ्याकडे अनेक विद्यार्थी या कन्फ्युजन स्टेट्समध्ये येतात. मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे आता रिसेंट जो क्लास झाला 3 दिवसाचा, त्याच्यामध्ये 2-2 वर्ष क्लासेस केलेले विद्यार्थी होते ज्यांना अनेक डाऊट्स आहेत, अनेक डाऊट्स आहेत. दिल्लीवरून क्लास केलेले स्टुडंट्स होते, पुण्यातून आणि मुंबईमधून पण क्लास केलेले होते, 1-1, 2-2 वर्ष क्लास केलेले. पण ज्यावेळेस त्यांना मी म्हणतो की एखादा थोडासा आन्सर तुम्हाला येतं का लिहून दाखवा, ओके, तर नाही लिहित आहेत. ओके, मोठा प्रॉब्लेम आहे. कारण कसं आहे की अप्रोचेस वेगळे असतात, ओरिएंटेशन वेगळं असतं आणि स्वतःचं एक्सप्रेशन हे नुसता घोकंपट्टी करून नाही मांडता येत. त्याच्यासाठी तुम्हाला अनेक गोष्टी ज्या आहेत तर त्यांची अंडरस्टँडिंग होणं आवश्यक आहे. ओके, सो हा झाला तुमचा कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट. याच्यासाठी तुम्ही एम लक्ष्मीकांतचं पुस्तक वाचू शकता किंवा अवर कॉन्स्टिट्यूशन, अवर पार्लमेंट, सुभाष कश्यपची ही दोन बेसिक पुस्तकं आहेत, ती तुम्ही वाचू शकता. किंवा ज्या आपल्या स्टेट बोर्डची जी पुस्तकं आहेत, सीबीएसईची पुस्तकं आहेत, साधारणतः 8वी 9वी 10वी 11वी पर्यंतची वगैरे, ज्याला आपण सिव्हिक्स म्हणतो, नागरिक शास्त्र, ती तुम्ही बेसिक साठी वाचू शकता. स्टँडर्ड साठी तुम्ही एम लक्ष्मीकांत युपीएससीला, युपीएससीच्या स्टँडर्ड लेवलच्या प्रिपरेशन साठी आणखी काही ऍडव्हान्स पुस्तकं असतात. एमपीएससीच्या संदर्भात एम लक्ष्मीकांत आणि थोडासा कोरिलेटेड स्टडी न्यूज पेपर्स मधून अनेक गोष्टी ज्या तुम्ही काढणार आहात तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. ठीक आहे, काही मॅगझिन्स वगैरे आहेत स्पेसिफिकली, ते वाचणं सुरू करा याच्या संदर्भात. ठीक आहे, सो हा झाला कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट. त्याच्यानंतर इकॉनॉमी आहे, अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला परत सांगतो की अर्थव्यवस्था हा कन्सेप्च्युअल पार्ट आहे. म्हणजे जर मी आज एखाद्या कॉमर्स किंवा इकॉनॉमिक्सच्या स्टुडंटला म्हटलं की व्हॉट इज जीडीपी, जीडीपी ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे काय, तर रिसेंटली बीए इकॉनॉमिक्स, एमए इकॉनॉमिक्स झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा डोक्याला हात लावा लागतो. मग तो हा जीडीपी म्हणजे काय, तर ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे देशांतर्गत उत्पन्न. मग देशांतर्गत उत्पन्नामध्ये मग जर विचारलं त्याला की बाबा का रे भारतात जॉब करत असणारा व्यक्ती, ओके, म्हणजे तो फॉरेनर आहे आणि तो जर भारतात जॉब करतो तर मग जीडीपी मध्ये कॅल्क्युलेशन करताना त्याचं उत्पन्न कन्सिडर करायचं का, तर असं विचारलं तर कन्फ्युजन होतं त्याचं. ओके, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. तुमच्यापैकी आहे का कोणी कॉमर्स वाला, इकॉनॉमिक्स वाला? एनीबडी फ्रॉम कॉमर्स इकॉनॉमिक्स बॅकग्राऊंड? श्वेता तू आहेस का? नाही. आप? हा, यास्मिन. यास्मिन, जीडीपी जो हम कॅल्क्युलेट करते हैं उसमें, उसमें अगर अगर कोई यूएस का आदमी है लेकिन वो इंडिया में जॉब करता है, सो जीडीपी कैलकुलेट करते समय हम उसके उसके जो उसका जो इनकम है उसको कंसीडर करते हैं क्या? नहीं करते. तुझं काय झालं अजय एज्युकेशन? माझं बीए झालंय सर. हां, देखो अभी वो बीए का है और आप कॉमर्स क्यों? लेकिन बीए वाले ने करेक्ट आंसर दिया. ठीक है, सो आई एम नॉट, मतलब मैं ये ना ही ये डिस्करेजमेंट है, ना ही ये आपका नॉलेज कम है या ज्यादा है, इसकी टेस्ट है. जस्ट आई एम जस्ट मैं पूछ रहा हूँ. हाँ, सो बेसिकली ये है, मतलब ये है, अभी काफी सारे ऐसे स्टूडेंट्स आते रहते हैं बड़े बड़े कॉलेजेस से, बड़े बड़े कॉलेजेस का नाम लेते हैं कि, और मुंबई के वैसे स्टूडेंट है तो फटाफट थोड़ा सा इंग्लिश में बोल लेते हैं कि सर वी आर डूइंग बीए इन इकोनॉमिक्स, मास्टर्स इन इकोनॉमिक्स. तो चलो भाई इकोनॉमिक्स के एक दो आंसर दे दो. तो फिर जीडीपी क्या होता है, जीएनपी क्या होता है, एनएनपी क्या होता है? ओके सर, वी स्टडीड दैट थिंग इन अवर सेकंड ईयर, और अवर लेक्चरर डिड नॉट टेल अस दिस थिंग्स, ऐसे आंसर्स होते हैं. या फिर अभी सर थोड़ा सा याद में नहीं आ रहा है, तो ऐसे आंसर्स होते हैं स्टूडेंट्स के. और बात बताते हैं कि हम ऐसे ऐसे कॉलेजेस से, अभी नाम नहीं लूंगा मैं किसी कॉलेज का, लेकिन ये कॉलेज है, वो कॉलेज है, वही वही उनका सुपीरियर कॉम्प्लेक्स इतना स्ट्रांग लेता है, रहता है, क्योंकि इंग्लिश फाड़फाड़ बोलने बोलते हैं और बेचारे हमारे जो गांव के लड़के होते हैं मराठी में बोलने वाले, एमपीएससी की तैयारी करने वाले, जो बाद में ऑफिसर बन के बड़े बड़े सिटीज में आ जाते हैं पूरा गवर्नमेंट चलाने के लिए, तो ये प्रॉब्लम है. मतलब मराठी मीडियम में जो गाँव का पढ़ा हुआ लड़का है उसके कंसेप्ट शायद क्लियर होंगे, लेकिन ऑन द कॉन्ट्रेरी जो बहुत ही मेरिटोरियस, बहुत ही बड़े बड़े कॉलेजेस से स्टूडेंट पढ़े हैं, नाम के लिए बड़े बड़े कॉलेजेस के ब्रांड नेम रहते हैं, लेकिन उनका ये नॉलेज नहीं होता है. बहुत सारा कंफ्यूजन होता है स्टूडेंट्स में. एनीवेज, आई डोंट वांट टू क्रिटिसाइज दिस पार्ट, ऑन दिस पार्ट ओनली, बट द थिंग इज दैट कि इकोनॉमी इज अ कंसेप्चुअल पार्ट. इकोनॉमी में आप पॉवर्टी लो,
आप एम्प्लॉयमेंट लो इसमें भी काफी सारे अलग अलग कॉन्सेप्ट्स है, ठीक है. सो तुम्ही पॉवर्टीचा विषय घ्या, म्हणजे गरिबी ज्याला आपण म्हणतो दरिद्री, ओके. मग त्याच्यामध्ये मग बीपीएल आणि एपीएल चा काय कन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये मग आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत. किलो कॅलरीचा काय कन्सेप्ट आहे, ठीक आहे, म्हणजे त्याच्याशी रिलेटेड बऱ्याच गोष्टी आहेत. त्यानंतर तुम्ही हे जीडीपी वगैरे जे मी आहे, नॅशनल इन्कम आहे, त्याच्यावरती कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर तुम्ही शेअर मार्केट घ्या, बुल मार्केट काय असतं, बिअर मार्केट काय असतं, तेजीवाला काय होत आहे, मंदीवाला काय होत आहे, दीज आर कन्सेप्च्युअल पार्ट. त्याच्यानंतर मग तुम्ही इव्हन ट्रेडिंग पॉलिसीज, म्हणजे आपली टॅक्सेशन पॉलिसी आहे, ट्रेडिंग पॉलिसी आहे, त्याच्यामध्ये कन्सेप्ट असतात. जसं आता बॅलन्स ऑफ पेमेंट मीन्स काय, व्हॉट इज बॅलन्स ऑफ पेमेंट, व्हॉट इज बॅलन्स ऑफ ट्रेड, ओके, बॅलन्स ऑफ ट्रेड में क्या आता है, इनविजिबल ट्रेड क्या है, विजिबल ट्रेड क्या है, ओके, ये सारे जो है कॉन्सेप्ट्स है, ओके. सो काफी सारे बातें हैं जो कॉन्सेप्चुअल बातें हैं इकोनॉमिक्स में. इकोनॉमिक्स मध्ये बऱ्याचशा गोष्टी कॉन्सेप्चुअल असतात, ते कॉन्सेप्ट तुम्हाला समजणं आवश्यक आहे. भाववाढ का होते, भाव कमी का होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या काय पॉलिसीज असतात, मॉनिटरीच्या काय पॉलिसीज असतात. त्याच्यानंतर बँक जे कधी कधी इंटरेस्ट रेट कमी करतं आणि कधी कधी इंटरेस्ट रेट वाढवतं, तर का वाढवतं, इन्फ्लेशन, डिफ्लेशन, स्टॅगफ्लेशन है ना, ये काफी सारे उसमें जो ये है, यास्मिन आपने सुना होगा, पढ़ा होगा शायद. सो हे जे आहेत ना, हे टर्म्स जे आहेत, ओके, तर या इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला तुमचे कन्सेप्ट क्लिअर करणं पहिले आवश्यक असतं. कन्सेप्च्युअल पार्ट सोबत तुमचा फॅक्च्युअल पार्ट येतो, म्हणजे एमपीएससी सारख्या एक्झामिनेशन मध्ये यावेळेसचा ग्रोथ रेट काय होता. मग ते तुम्हाला जर समजा ग्रोथ रेटशी रिलेटेड एखादा क्वेश्चन असेल, तर एमपीएससीची स्टाईल अशी आहे की खूप जास्त फॅक्च्युअल क्वेश्चन विचारतात. म्हणजे जर समजा 8% जर ग्रोथ रेट असेल, तर ते काय विचारतील माहित आहे का तुम्हाला, 7.8%, 8%, 8.1% आणि 8.2%. म्हणजे घ्या, म्हणजे जर तुम्हाला क्लिअर कट 8% जर माहिती असेल तर ठीक आहे, नाहीतर मग तुम्हाला 7.8, 8%, 8.2 आणि 8.4 आता माहिती आहे तर माहिती आहे, नाही माहिती तर मग गेला तुमचा, ठीक आहे. म्हणजे काही स्कोपच नसतो तिथे आन्सर देण्यासाठी, ठीक आहे. तर त्याच्यामुळे एमपीएससी मध्ये खूप जास्त फॅक्च्युअल जातात, यूपीएससी मध्ये खूप जास्त फॅक्च्युअल असं इतकं जात नाही. सो एमपीएससीच्या संदर्भात अभ्यास करताना पंचवार्षिक योजनांचा पूर्ण अभ्यास, टॅक्सेशन पॉलिसीचा अभ्यास, गव्हर्नमेंटच्या ज्या वेगवेगळ्या स्कीम्स असतात त्याचा अभ्यास, ओके, म्हणजे महाराष्ट्रातल्या स्कीम्स असतील, आंतरराष्ट्रीय संघटनांच्या माध्यमातून आपण काही स्कीम्स राबवतो, जसं इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असू द्या, वर्ल्ड बँकच्या असिस्टंटने असू द्या, किंवा सार्क वगैरेच्या माध्यमातून असू द्या, एशियन डेव्हलपमेंट बँकच्या माध्यमातून असू द्या, अशा ज्या अनेक ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आपण जर काही स्कीम राबवत असू तर त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या सेक्शनसाठीच्या स्कीम्स, त्याच्यावरती प्रश्न येतात. नीती आयोग आहे आता, त्याच्यावरती प्रश्न येतात. वुमेन डेव्हलपमेंट, चिल्ड्रन डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट ऑफ द डिफरंट सेक्शन्स ऑफ द सोसायटी, त्यावरती क्वेश्चन्स येतात. सो एकंदरीत कन्सेप्ट आणि फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आणि आता करंट इन्फॉर्मेशन याच्या संदर्भात यावरती याच्यावरती इकॉनॉमिक्स मध्ये प्रश्न विचारले जातात. ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, मगाशीच मी बोललो तुम्हाला कृषी अर्थव्यवस्था, तर तो ज्योग्राफी आणि इकॉनॉमिक्सचा तो एक कंबाईन पार्ट आपण म्हणू शकतो, ठीक आहे. सो हा थोडासा इकॉनॉमीचा पार्ट झाला. जनरल सायन्स वरती थोडंसं वळूया आपण. जनरल सायन्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्पेस टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी, युअर व्हॉट यू कॅन से बायो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, म्हणजे हे जे तंत्रज्ञान आहे त्याच्यावरती प्रश्न असतात एमपीएससी परीक्षेमध्ये. जनरल सायन्स मध्ये एमपीएससी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे स्कूल लेवलचं जे आहे, स्कूल लेवलचं म्हणजे अगदी तुम्हाला स्कूल लेवलचे, समजा आता तुम्ही म्हटलं की न्यूटनचा लॉ है ना, न्यूटनचा पहिला, दुसरा, तिसरा नियम, तो न्यूटनचा लॉ शक्यतो यूपीएससीच्या परीक्षेमध्ये नाही विचारणार, विचारला तरी अप्लिकेशन बेस विचारतील. याच्यामध्ये न्यूटनचा पहिला लॉ, दुसरा लॉ, तिसरा लॉ ते पण विचारू शकतात. याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रिया आहेत, म्हणजे केमिकल रिएक्शन ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला एमपीएससी राज्यसेवा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतात, ओके. सो फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी म्हणजे एंटायर ह्युमन एनाटॉमी. बघा, तुम्ही बीए आहात, तुम्ही कॉमर्सचे आहात की तुम्ही बीबीएचे आहात की तुम्ही बीसीएचे आहात काही मॅटर करत नाही. तुम्ही इंजिनियर आहात की तुम्ही टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटचे आहात की तुम्ही आणखी कुठल्या एमबीए केलेला आहे काही मॅटर केलेलं नाही. इथे तुम्हाला स्पर्धा परीक्षासाठी, स्पेसिफिकली एमपीएससी साठी, तुम्हाला तुमचं जीवशास्त्र जे आहे, म्हणजे तुमची ह्युमन एनाटॉमी जी आहे, तर ती अगदी व्यवस्थितपणे माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमची किडनीचं फंक्शन काय असतं, लंगचं फंक्शन काय असतं, तुमच्या मेंदूचं काय फंक्शन असतं, तुमचं ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम कशी होते. आता हा कोरोना डिसीज आलेला आहे, तर कोरोना हा कसा भयानक आहे, किंवा कोरोना सारखी आणखी कुठले व्हायरल इन्फेक्शन्स आहेत,
ओके त्याच्यानंतर बॅक्टेरियल इन्फेक्शन काय असतात, त्याच्यावरती मेडिकेशन काय असतात, त्याचे सिम्टम्स काय असतात, एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे नॉट नेसेसरी की तुम्ही कुठल्या तरी याच्या बॅकग्राऊंडचे, आणि तुम्ही म्हणाल की नाही मैं तो कॉमर्स बॅकग्राऊंड का हो तो मुझे क्या जरूरत है सायन्स पता करणे की, तो ये नाही आहे यहाँ पे, ठीक आहे. या फिर मग मतलब मी तर बी ए केलेलं आहे, हिस्ट्री आणि ज्योग्राफीच वाचलं, मग मला सायन्स वाचायची काय गरज आहे किंवा मला सायन्स समजेल का, तर असं पण नाही. म्हणजे ज्याचं सायन्स नाही त्याला आर्ट्स वाचावं लागतं, ज्याचं आर्ट्स नाही ज्याचं आर्ट्स होतं त्याला सायन्स वाचावं लागतं. ओके, तर त्याच्यामुळे इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑल थिंग्स. युपीएससी ऑर ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑल थिंग्स. म्हणजे मी जसं सांगितलं सेकंड पेपरमध्ये तुम्हाला ते रिझनिंग मॅथ्स सगळंच करावं लागतं, तसं फर्स्ट पेपरमध्ये तुम्हाला इंडियन हिस्ट्री, ज्योग्राफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इंडियन इकॉनॉमी, जनरल सायन्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, करंट अफेअर्स, हे सगळंच्या सगळं करावं लागतं. सो दिस इज ऑल अबाउट युअर फर्स्ट पेपर. ह्याच्यामध्ये फॅक्च्युअल, अनालिटिकल, कंपॅरेटिव्ह अनालिटिकल, कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स, करंट अफेअर्स बेस्ड क्वेश्चन्स हे सगळे येतात. हा झाला तुमचा एमपीएससी राज्यसभेचा पूर्वपरीक्षेचा पेपर. ह्याच्यामध्ये तुम्हाला नॉर्मली कट ऑफ माहिती होणं फार आवश्यक आहे. एमपीएससी मध्ये 200 आणि 200-400 मार्क्स पैकी तुमचा कट ऑफ असतो. आतापर्यंतचा जो लोएस्ट कट ऑफ होता तो साधारणतः माझ्या ह्याच्यानुसार, म्हणजे मी आता काही कट ऑफ वगैरे किती पाठ करून नाही आलो, पण कट ऑफ जो आहे तो लोएस्ट कट ऑफ जो आतापर्यंत होता 125 होता, आणि हायएस्ट कट ऑफ रिसेंट पिरियड मध्ये अराउंड 248 पर्यंत होता, 248. ओके, सो हे लक्षात ठेवा की एमपीएससी मध्ये जे कट ऑफ असतात, म्हणजे पूर्वपरीक्षे कट ऑफ म्हणजे काय, की समजा तुमचा जर 400 मार्क्स पैकी जर 200 मार्क्स हा कट ऑफ असेल, तर 200 खालचे जे विद्यार्थी असतील, आणि कॅटेगरी वाईज कट ऑफ हा कॅटेगरी वाईज असतो. एमपीएससी मध्ये मुलींना 33% रिझर्वेशन आहे. म्हणजे जर समजा जनरल कॅन्डिडेट असेल, जनरल कॅटेगरी कॅन्डिडेट, त्याला जर समजा त्याचा मेल कॅन्डिडेटचा कट ऑफ जर 200 मार्क्स असेल, तर फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ हा 180 वरती जाऊ शकतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे ओपन कॅटेगरी ओबीसी, एससी एसटी, व्हीजेएनटी, एसबीसी या कॅटेगरीज आहेत एमपीएससी मध्ये, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मेल कॅन्डिडेटला जर जनरलच्या मेलला 200 आहे, तर महिला 180 वरती जाऊ शकतात. ओबीसी मेल कॅन्डिडेट जर 180 असेल, तर 160-165 वरती ओबीसी फिमेल क्वालिफाय होऊ शकते, हे लक्षात घ्या. हा खूप महत्वाचा फायदा आहे, अनेक मुलींना माहिती नसतं. परत एजचं पण मी सांगतो तुम्हाला, एज आता 38 हा एमपीएससी राज्यसेवा परीक्षा किंवा एसटीआय किंवा एएसओ पीएसआय वगळता एमपीएससी मध्ये एज लिमिट ओपन कॅटेगरीसाठी 38 आहे, आणि बाकीच्या सगळ्या ज्या कॅटेगरीज आहेत, म्हणजे ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी, एससी एसटी, सगळ्या बॅकवर्ड कम्युनिटीसाठी 43 आहे. त्याच्यामुळे माझे स्टुडंट 40 वर्षाचे सुद्धा माझे स्टुडंट आहेत 40, आणि आता तर हे जॉब जायला लागले, त्याच्यामुळे 35 ते 40 वयोगटातील अनेक लोक मला कॉन्टॅक्ट करतात आता गायडन्ससाठी, की सर आमच्यासाठी काही आहे का बाबा, आम्ही क्लर्क झालो तरी चालतात म्हणतात, पण आम्हाला प्रायव्हेट जॉब नको, कारण प्रायव्हेट जॉब मध्ये कुठलीही सिक्युरिटी नाहीये, कुठलीही श्युअरिटी नाहीये. आणि मुंबईमधल्या विद्यार्थ्यांना, ठाण्यातल्या विद्यार्थ्यांना किंवा या महानगरातल्या विद्यार्थ्यांना हे समजायला खूप वर्ष जावे लागतात, जोपर्यंत त्यांना ते म्हणतो ना आपण की प्रायव्हेटमध्ये जोपर्यंत जॉब मधून जोपर्यंत तुम्ही फ्रस्ट्रेट होत नाही, परेशान होत नाही, तोपर्यंत तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत नाही. पण आमच्या गावाखेड्यातल्या मुलांना हे माहिती आहे की मला प्रायव्हेटमध्ये कुठली काही अपॉर्च्युनिटी नाहीये, कुठली मला खूप अशी, म्हणजे 10-15% लोक मी समजतो की ज्यांचं फार खूप चांगलं क्वालिफिकेशन असेल, खूप चांगल्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशन मधून क्वालिफाय झालेले असतील, तर प्रायव्हेटमध्ये सुद्धा ते गव्हर्नमेंट सर्वंटपेक्षा खूप चांगला पगार कमवू शकतात, ते पैसा खूप चांगला मिळू शकतो. जसे आमचे काही मित्र आहेत की त्यांना आता प्रायव्हेटमध्ये खूप चांगले त्यांना हे आहेत, म्हणजे खूप चांगले पगार वगैरे आहेत, परंतु हे 10-15% लोकच असतात असे, बाकीचे जे 80% जी जनता असते त्यांना काही असं खूप चांगले ब्रेक नसतात. जसे माझ्याकडे आता इंजिनियर्स विद्यार्थी येतात, ओके, बीएमएस झालेले डॉक्टर्स येतात, बीबीए एमबीए झालेले विद्यार्थी येतात, तर 10-12 हजार रुपयेच त्यांना पेमेंट मिळतो मुंबई सारख्या महानगरांमध्ये. ओके, तर त्याच्यामुळे परिस्थिती काही खूप चांगली नाहीये. शासन प्रशासन चालवण्यासाठी शासन प्रशासनाला नियमितपणे अधिकारी कर्मचारी हे लागतच असतात, त्याच्यामुळे रिक्रुटमेंट होत नाही, भरती होत नाही अशातला भाग नाहीये, तो नेहमी होतच असतो. तुमची तयारी पाहिजे, आणि तुमची तयारी असेल, चांगली तयारी असेल तरच तुम्ही सिलेक्ट होता, नाही तर मग तुम्ही 2-3 वर्ष असंच टाइमपास करत फक्त फॉर्म भरता, परीक्षेला जाऊन बसता, म्हणता माझं सिलेक्शन झालं नाही. सिलेक्शन का होत नाही याच्या मागची कारणं आपण समजून घेणं आवश्यक आहे. किंवा तुम्ही कुठेतरी क्लास जॉईन करता, गायडन्स करणारा विद्यार्थी असा असतो किंवा माणूस असा असतो की पोलीस भरतीची तयारी केलेली असते त्यांनी किंवा क्लरिकलची, आणि तो तुम्हाला गायडन्स करताना शिकवताना तुम्हाला एमपीएससी राज्यसेवा लेवलचं
थोडक्यात इतिहास शिकवतो, थोडक्यात भूगोल शिकवतो, झालं. म्हणजे गायडन्स मेंटरशिप जी म्हणतात की जी स्ट्रॉंग असली पाहिजे, ती त्या अथॉरिटिव्ह लेवलची असली पाहिजे. कमीत कमी मुख्य परीक्षा दिलेला व्यक्ती, कमीत कमी एखाद दुसरे इंटरव्ह्यू दिलेला व्यक्ती, त्याचा जर गायडन्स घेतलं तर तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. तर त्यामुळे हे असे अनेक घटक आहेत. तर एक लक्षात घ्या की एमपीएससी मध्ये महिलांना खूप चांगला चान्स आहे. 33% रिझर्वेशन आहे, त्याचा फायदा घ्या. 38% एडलिमिट आहे, 43% बॅकवर्ड कम्युनिटीजला आणि 38% ओपनला. कट ऑफ तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर तुम्ही मुख्य परीक्षेला जाता. ओके, साधारणतः 400 पैकी, आता एक मी तुम्हाला टार्गेट सांगतो की 400 पैकी तुमचा स्वतःचा एक टार्गेट किती असलं पाहिजे, तर 250+ तुमचं टार्गेट असलं पाहिजे. तुम्ही व्हॉट एव्हर कुठल्याही कॅटेगरीचे असा काही असा, त्याच्याशी आपल्याला काही घेणं नाही. कॅटेगरी आणि रिझर्वेशन वगैरे हे कन्सेशन हे थोडंसं बाजूला ठेवूया आपण. आपलं टार्गेट असलं पाहिजे की मी ओपनचा आहे, मी ओबीसी आहे, मी एससी विजयंती एसबीसी आहे, माझा टार्गेट हे 250+ कसं जाईल. कारण आतापर्यंतचा जर 250 खालचा आहे तर आपण ठेवायचं टार्गेट 250+ असलेच पाहिजे. मग पहिल्या पेपरमध्ये मला एनिवे माझे 60 क्वेश्चन्स कमीत कमी बरोबर असले पाहिजे. 110-120 मार्क्स मला पहिल्या प्रश्न विचारत असले पाहिजे. दुसऱ्यामध्ये पण माझा साधारणतः 130-120 मार्क्स असले पाहिजे. दोन्ही मिळून मला 250+ असले पाहिजे असं तुम्ही टार्गेट ठेवायला पाहिजे. आणि ते काही खूप डिफिकल्ट टार्गेट नाहीये. ओके, आणि कट ऑफ हे व्हॅकन्सीज ज्या निघत असतात किंवा पेपरची जी डिफिकल्टी लेवल असते त्याच्यानुसार कट ऑफ हा बदलत असतो. कट ऑफ हा कधीच कॉन्स्टंट नसतो. म्हणजे कमी सीट्स निघाल्या तर कट ऑफ जास्त होतो, जास्त सीट्स निघाल्या तर कट ऑफ हा कमी होऊ शकतो. असं थोडंसं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल ते असते. सगळ्यात महत्वाचं तुमचा अभ्यास स्ट्रॉंग ठेवा. एक लक्षात घ्या, तुम्हाला सीट फक्त एकच हवी असते, है ना. म्हणजे 100 सीट जर निघाल्या, आता तुम्ही हे एवढेच जण आहात, 100 सीट निघाल्या तर तुम्हाला किती सीट्स पाहिजे. तुम्ही एकटेच काही डेप्युटी कलेक्टर डीवायएसपी तहसीलदार होणार आहात का. एकाच व्यक्तीला चला दिला, हा पहिला आला म्हणून याला डेप्युटी कलेक्टर यालाच बनवा, डीवायएसपी पण यालाच बनवा, तहसीलदार पण यालाच बनवा, असं म्हणते का आयोग. असं नाही म्हणत ना. तुम्ही पहिले जरी आला तरी तुम्ही डेप्युटी कलेक्टर जी हायेस्ट पोझिशन असेल किंवा आता डीवाय आता ती पे स्केल नुसार ती डेप्युटी कमिशनरची एक पोस्ट त्यांनी आणलेली आहे, त्याच्यामध्ये ती हायेस्ट आहे पे स्केल नुसार. ओके, तर त्यामुळे कसं आहे की तुम्हाला एकच पोस्ट पाहिजे असते आणि एका पोस्ट साठी तुम्हाला अभ्यास करायचा असतो. तो डेडिकेटेड स्ट्रॅटेजिक प्रोफेशनल लेवलचा अभ्यास करायचा. ओके, भलतीकडे जाऊन कुठेही गायडन्स घेणं, कसलंही थातुरमातुर पुस्तकं वाचणं, ठोकळे वाचणं, वारंवार एकच ठोकळा वाचणं असं करायचं नाही. कमीत कमी बेसिक पुस्तकं, काही स्टँडर्ड पुस्तकं, काही एक्स्ट्रा स्टँडर्ड रेफरन्सेस, स्वतःच्या नोट्स काढण्याची प्रॅक्टिस. ओके, एक रेग्युलर प्रॉपर गायडन्स आणि स्वतःचं डेडिकेशन. एक लक्षात घ्या, एक वर्ष तुम्हाला तयारी करायलाच लागणार आहे, समजायला लागणार आहे. पण एका वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये तुम्ही किमान पूर्वपरीक्षा क्वालिफाय होऊ शकता. मधला जर कालखंड जर तुम्ही यूज केला तर तुम्ही मुख्य परीक्षा पण क्वालिफाय होऊ शकता. आणि मुख्य परीक्षा क्वालिफाय झाले तर तुम्ही इंटरव्ह्यू पण क्वालिफाय होऊ शकता. म्हणजे एका वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये सुद्धा अधिकारी बनणारे लोक आहेत. ओके, पण मी तुम्हाला सांगतो रिअलिस्टिक फीडबॅक आहे माझं प्रॅक्टिकल. कारण माझा जय वाघमारे हा एका वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये यूपीएससी क्वालिफाय होऊन असिस्टंट कमिशनर झाला कस्टम्सला. ओके, माझे असे अनेक विद्यार्थी आहेत की जे एमपीएससी राज्यसेवेची 2 वर्ष तयारी करून पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये वेगवेगळ्या पोझिशन्सला क्वालिफाय झाले. ठीक आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे. तोही सिरियसली तुम्ही जॉब करून सुद्धा प्रिपरेशन करू शकता. पण जॉब करून करत असताना मग तुमचं कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं असलं पाहिजे. म्हणजे एखादा विद्यार्थी असा असू शकतो की जो नावापुरता फुल टाइम तयारी करतो परंतु अभ्यास 4 तास पण करत नाही. आणि एखादा विद्यार्थी असा असेल की जो 5 दिवस जॉब करतो, सॅटर्डे संडेला सुट्टी असते किंवा फक्त संडेला त्याला सुट्टी असते, पण तो आमच्या सारख्यांचं गायडन्स घेतो, इमानदारीने रोजच्या शेड्यूल मधून 4 तास अभ्यास करतो, जॉब पण करतो, 4 तास अभ्यास पण करतो. माझ्याकडे असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांना मी टार्गेट्स दिलेले असतात, महिन्याचे टार्गेट्स, 15 दिवसाचे टार्गेट्स, 7-7 दिवसांचे टार्गेट्स दिलेले असतात. जर टार्गेटमध्ये जर अचीव नाही झालं तर मी त्यांना सांगतो की ठीक आहे बाबा, तुम्ही लवकरात लवकर ते कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा. सो टार्गेट ओरिएंटेड अभ्यास करणं हा खूप महत्वाचा पार्ट आहे या सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये. ठीक आहे, तर त्याच्यामुळे जर तुम्ही जॉब जरी करत असाल तरी सुद्धा तुम्ही अधिकारी बनू शकता, नो डाऊट. पण मग तुम्ही ते फुल टाइम वाला 4 तास अभ्यास करतो फुल टाइमर असून, पण तुम्ही पार्ट टाइम जॉब करत, म्हणजे तुम्ही जॉब करत असताना तुम्ही 4-5 तास हा रेग्युलर फोकस अभ्यास करा, विथ कॉन्सन्ट्रेशन अभ्यास करा, विथ गायडन्स मध्ये अभ्यास करा. तुमचं सिलेक्शन हे होऊ शकतं. असं होऊ शकते की एक वर्षात नाही होणार, दुसऱ्या वर्षात होणार, किंवा एका वर्षात आपण पूर्वपरीक्षा पास झालो, मुख्य परीक्षेला गेलो, पण नाही झालं आपलं सिलेक्शन फायनली. इंटरव्ह्यू मेन्सचे मार्क्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स कॅल्क्युलेट होऊन नाही झालं आपलं सिलेक्शन, तर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तुम्हाला वाटलं की नाही मुख्य परीक्षेत मी मागे कमी पडलो होतो, त्याला इम्प्रूव्ह करा. इंटरव्ह्यू थोडे कमी पडले असाल त्याला इम्प्रूव्ह करा. तुम्ही
फायनली सिलेक्ट होऊ शकता. ओके, सो हा थोडासा एक स्केच झाला. आतापर्यंत आपण पोझिशन्स बघितल्या, छोट्या मोठ्या ज्या एक्झाम्स होत्या PSI STI वगैरेच्या, त्याच्यानंतर ज्या क्लरिकल लेवलच्या एक्झाम्स होत्या त्याच्याबद्दल पण आपण थोडस डिस्कशन केलं. हा आतापर्यंतचे जे दोन पेपर्स मी डिस्कस केले, आता मला तेवढा वेळ नाही आहे सगळंच PSI STI ASO किंवा क्लरिकल लेवल पर्यंत डिस्कस करण्याचा. इन शॉर्ट मी तुम्हाला सांगतो की हा जो हा या लेवलचा जो अभ्यास आहे, हा पूर्वपरीक्षेचा या राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या दोन्ही पेपर्सचा हा अभ्यासक्रम तुम्हाला तुमची PSI एक्झाम, STI एक्झाम, ASO आणि क्लरिकल लेवलच्या एक्झामला क्वालिफाय करण्यासाठी मोर दॅन सफिशियंट आहे. फक्त एवढं होतं की ज्यावेळेस तुम्ही पोलीस सब इन्स्पेक्टर, सेलटॅक्स इन्स्पेक्टर, मंत्रालय, ASO या एक्झामिनेशनच्या मुख्य परीक्षेला जाता, तर त्यावेळेस तुम्हाला ऍडिशनल थोडस त्या त्या डिपार्टमेंटशी रिलेटेड नॉलेज असायला पाहिजे. म्हणजे 20-25% जे प्रश्न असतात, समजा आता PSI पेपर आहे मुख्य परीक्षेचा, तर त्याच्यामध्ये पोलीस कायदे, मुंबई पोलीस कायदा जो आहे, किंवा सायबर क्राईम वगैरे जे आहे, किंवा पोलीस ऍडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड जे काही टॉपिक्स आहेत, तर त्याच्यावरती क्वेश्चन्स असतात पोलीस सब इन्स्पेक्टरच्या मुख्य परीक्षेला. तसंच जर तुम्ही सेलटॅक्स इन्स्पेक्टरच्या एक्झामला जाल तर 25-30% जे क्वेश्चन्स असतात मुख्य परीक्षेला एका पेपरमध्ये ते टॅक्सेशनशी रिलेटेड असतात. आणि टॅक्सेशन किंवा इकॉनॉमी हा एक पार्ट आपला ऑलरेडी झालेला असतो. ओके, आणि जर तुम्ही मंत्रालय ASO एक्झामला जाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड ओके काही कायदे असतात किंवा काही ऍडिशनल टॉपिक्स असतात, तर तो एक अभ्यास असतो. पण ऑल टुगेदर मॅक्झिमम हा जो अभ्यास आहे, हा अभ्यास ऑलरेडी आपला राज्यसेवा परीक्षेमध्ये झालेला असतो. माझ्याकडे जी MPSC राज्यसेवेची बॅच चालते, त्या राज्यसेवेच्या बॅच मध्ये, व्हॉट एव्हर आता ती ऑनलाईन असू द्या ऑफलाईन असू द्या, आम्ही इंटिग्रेटेड बॅच असते. ती मराठी मिडियमची बॅच नॉर्मली आमची इंटिग्रेटेड असते, ज्याच्यामध्ये आम्ही PSI STI आणि ASO सिलेबस हे संयुक्तपणे शिकवत असतो. साधारणतः 10-11 महिने आम्हाला लागतात हे सगळं सिलेबस कम्प्लीट करायला. ठीक आहे, तर त्यामुळे लक्षात ठेवा की राज्यसेवेला जर तुम्ही फोकस केलं तर बाकीच्या एक्झाम्स थोडस व्हॅल्यू एडिशन करून तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. पण तुम्ही जर PSI वरती फोकस केलं किंवा फक्त STI वरती किंवा फक्त ASO वरती किंवा क्लरिकल वरती जर फोकस केलं आणि त्यातच तुमचे 1-2 वर्ष जर निघून गेले ना, हे लक्षात घ्या, परत राज्यसेवेचा अभ्यास करायचा, परत राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा अभ्यास करणं हे जॉब वरती जाऊन बनत नाही किंवा होत नाही. बरेचसे माझ्याकडे विद्यार्थी येतात की जे PSI आहेत, जे STI आहेत, किंवा जे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये क्लरिकल लेवलला आहेत, त्यांना गव्हर्नमेंटचा जॉब मिळालेला आहे, परंतु ते ज्यावेळेस गव्हर्नमेंटमध्ये जातात तर ते असं बघतात की अरे मी पण 24 वर्षाचा आहे आणि माझा जो बॉस आहे, माझा जो SCP आहे, DYSP आहे, तो पण 24 वर्षाचा आहे. किंवा काही लोक म्हणतात की अरे आमचा IPS जो आहे तो 25 वर्षाचा आहे, किंवा आमचा जो असिस्टंट कमिशनर आहे, एखादा जो STI असेल तर त्याचा असिस्टंट कमिशनर 21-22 वर्षाचा मुलगा असतो आणि तो STI झालेला माणूस हा 30 वर्षाचा असतो, 35 वर्षाचा असतो. मग ते विचार करतात प्रशासनात गेल्यानंतर की आपले बॉस आपल्यापेक्षा कमी वयाचे आहेत किंवा आपल्या समव त्याच एजचे आहेत. सो वाय इफ दे बिकम अवर बॉस, सो वाय शुड नॉट आय. मग त्यांनी जर केलं एका कमी एजमध्ये जर ते झाले 22-23 वर्षे जर अधिकारी झाले तर मग मी का नाही. मग अशी तुलना होते आणि नंतर मग आपण तयारी करायला लागतो. लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्ही आज ठरवलं ना मला स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे, तर तुमचं पोटेन्शियल इन्क्रीज करणं हा तुमचा महत्वाचा पार्ट आहे. ओके, म्हणजे यू कॅन इन्क्रीज युअर ओन पोटेन्शियल, तुम्ही तुमचं पोटेन्शियल हे इन्क्रीज करू शकता. असं नाही आहे याच्यामध्ये की बाबा तुमचं जे पोटेन्शियल आहे ते तुम्हाला इन्क्रीज करता येणार नाही. म्हणजे असं पण नाही आहे याच्यामध्ये की तुम्ही कमी बुद्धीचे आहात किंवा तुम्ही मंदबुद्धी आहात किंवा तुम्हाला सांगितलेलं कळत नाही. ओके, असं नाही आहे, आपण सगळे समान बुद्धिमत्तेचे असतो. तुम्हाला तुमची बुद्धिमत्ता जी आहे ना त्याला इग्नाइट करायचं आहे, त्याला चालना द्यायची आहे. असं समजू नका की मग गावातला आहे, खेड्यातला आहे, मराठी मीडियमचा आहे, मग कसं होणार, किंवा मी स्लम मध्ये राहतो, किंवा मी गरीब कॅन्डिडेट आहे तर कसं होणार, हे सगळे एक्सक्युजेस आहे. बी पॉझिटिव्ह, बी रिअलिस्टिक याच्यासाठी, कारण आपण जर समजा 10th-12th नीट अभ्यास केलेला नसेल, ओके, ग्रॅज्युएशनला नीट अभ्यास केलेला नसेल, तर कमीत कमी तुम्हाला जर तुम्हाला अभ्यासाचं वळणच नसेल तर अभ्यासाचं वळण तुम्हाला पहिले लावावं लागेल. म्हणजे जर तुम्ही 2 तास पण नीट बसू शकत नसेल, एखाद्याला जर म्हटलं ना की 10 तास मेडिटेशन करतो का, ध्यान करतो का, मी ध्यान साधना पण शिकवतो विद्यार्थ्यांना, मेडिटेशन पण करायला लावतो माझ्या विद्यार्थ्यांना. सो मेडिटेशनला मी म्हटलं ना की 10 मिनिटं बसा तर पोऱ्यांना डोळे उघडू उघडू बघतात पोरं, म्हणजे डोळे लावायला सांगितलं तर डोळे
उघडू उघडू बघतात. म्हणजे आपण बघा बरं किती आपण स्टेबल असतो, किती स्टॅबिलिटी असते आपली, नसते आपली स्टॅबिलिटी. त्यामुळे कसं आहे की अभ्यासामध्ये सुद्धा तुम्हाला त्या स्थित प्रज्ञ पोझिशन मध्ये किंवा ज्याला आपण म्हणतो ना की स्टेबल पोझिशन मध्ये जाणं आवश्यक आहे. त्या स्टेबल पोझिशन मध्ये गेल्याशिवाय तुम्ही हे जे अचीवमेंट आहे हे करू शकत नाही. सो त्यामुळे हे एक्सक्युजेस द्यायचे नाही, स्वतःला द्यायचे नाही आणि नुसताच कारण सांगायची नाही. कारण जेवढे सांगाल तेवढं तुमचं सिलेक्शन लेट होत जाणार. म्हणून सुरुवातीलाच ठरवा की मला अधिकारी व्हायचं आहे की कर्मचारी व्हायचं आहे. दोन्ही ठिकाणी तुम्ही पॉझिटिव्ह आहात. कर्मचारी झाले तरी तुम्हाला लॉंग टर्म सिक्युरिटी आहे, प्रमोशन्स आहेत नंतर. पण क्लर्क बनून मग वयाच्या शेवटी क्लास टू लेवलला पोहोचायचं की क्लास वन बनून आणखी मोठ्या लेवलला पोहोचायचं, हा आपला विषय आहे. ठीक आहे, आता इथपर्यंत मी बोललो. आता मुख्य परीक्षा आहे राज्यसेवेची, त्याच्याबद्दल थोडक्यात सांगतो आणि नंतर मग मी तुमचे काही क्वेश्चन असेल तर ते घेईल आणि नंतर मग आपण स्टॉप करू. ओके, आता पूर्वपरीक्षेचा जे काही सिलेबस आहे म्हणजे इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, अर्थव्यवस्था, कृषी, करंट अफेअर्स, हा जो पार्ट मी घेतला हा सगळ्याच्या सगळा तुमच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेला सुद्धा आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा मध्ये 6 पेपर्स असतात, ज्याच्यामध्ये 5 पेपर्स हे टोटली ऑब्जेक्टिव्ह आहे आणि 1 पेपर हा रिटर्न असतो. आता जे 4 पेपर्स आहेत ते कोणते, तर एक पेपर आहे जनरल स्टडीज सामान्य ज्ञान 1, त्याच्यामध्ये इतिहास आणि भूगोल असतो. इतिहास भूगोल आपण ऑलरेडी पूर्व परीक्षेत शिकलो, तेच सिलेबस आहे पण ते थोडस आणखी जास्त असते, इलॅबोरेटिव्ह लेवलला असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रातील संत, महाराष्ट्रातील महाराष्ट्राचं जे दलित साहित्य आहे, ग्रामीण साहित्य आहे, याच्यावरती क्वेश्चन्स असतात. महाराष्ट्रातील संत साहित्य, पंत साहित्य, पंडिती साहित्य किंवा शाहिरी साहित्य, म्हणजे लावणी, पोवारा, भारूड, एकनाथ नामदेव, संत तुकाराम यांच्यावरती पण प्रश्न असतात. होणाजी बाळावरती पण प्रश्न असतात. ऐकलं नसेल होणाजी बाळा, भोपाळी आहे होणाजी बाळाची घनश्याम सुंदरा श्रीधर अरुणोदय झाला, ठीक आहे. त्याच्यानंतर एकनाथांचं भारूड आहे, ओके, म्हणजे विंचू चावला वगैरे वगैरे, तर त्याच्यावरती पण प्रश्न असतात. हे अनेक ठिकाणी शिकवल्या जात नाही लक्षात ठेवा. ओके, माझ्याकडे मी चर्चा करत असतो या सगळ्या गोष्टींची. सो बेसिकली म्हणजे साहित्याच्या संदर्भात ग्रामीण साहित्य कुठलं आहे, दलित साहित्य कुठलं आहे, त्याच्यातले जे महत्वाचे लोक आहेत त्यांच्याबद्दल, म्हणजे जो आपण इतिहास जो बघितला त्याच्या व्यतिरिक्त या गोष्टी तुम्हाला इतिहासामध्ये येतात मुख्य परीक्षेमध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर ज्योग्राफीमध्ये ऑलमोस्ट जे पूर्व परीक्षेचं ज्योग्राफी आहे तेच मुख्य परीक्षेला आहे. थोडेसे काही पार्ट्स ऍडिशन होतात. पूर्व परीक्षेचं सिलेबस हे एका लाईनीमध्ये असतं, मुख्य परीक्षेचं सिलेबस हे पूर्णतः इलॅबोरेट केलेलं असतं, ठीक आहे. तर त्या सिलेबसच्या कॉपीज तुम्ही ऑनलाईन जाऊन एमपीएससीच्या वेबसाईट वरती जाऊन पूर्णतः तुम्हाला सिलेबसच्या कॉपीज मिळून जाईल. mpsc.gov.in त्याच्यावरून तुम्ही त्या सिलेबसच्या कॉपीज डाउनलोड करून त्याला गोथ्रू करा. काही प्रश्न असतील तर नंतर सुद्धा तुम्ही मला फोन करून विचारू शकता, ठीक आहे. तर हे झालं तुमचा पहिला पेपर. 150 क्वेश्चन्स असतात, 150 मार्क्स असतात आणि 2 तासाचा पेपर असतो. ओके, 150 प्रश्न, 150 मार्क्स आणि 2 तासाचा पेपर असतो. असेच 150 क्वेश्चन, 150 मार्क्स आणि 2 तासाचा पेपर हा जनरल स्टडीज 1, 2, 3 आणि 4 साठी असतो. मग दुसरा पेपर कुठला आहे, तर तुमचा भारतीय संविधान आणि काही महत्वाचे कायदे, ठीक आहे, गव्हर्नन्स, भारतीय संविधान आणि काही महत्वाचे कायदे. तर कायदे कुठले, तर त्यांनी ते मेन्शन केलेले आहे. जसं फॉर एक्झाम्पल राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट म्हटला तर तो त्याच्यावरती प्रश्न येणार. समजा SC ST प्रोहिबिशन ऑफ अट्रॉसिटीज ऑन SC ST, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा, हा जर कायदा मेन्शन केलेला असेल तर त्या कायद्याच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारला जातील. म्हणजे असे स्पेसिफिकली काही कायदे आहेत की ज्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स येतात, ते कायदे नमूद केलेले असतात आणि त्या कायद्यांचा जर तुम्ही अभ्यास केला तर कसे क्वेश्चन्स आले तर तुम्ही त्याचं उत्तर लिहू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा पेपर आहे तुमचा HR, म्हणजे ह्युमन रिसोर्स आणि HRD, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. आता HR म्हणजे काय, तर ह्युमन राईट्स म्हणजे मानवी हक्क, ओके, आणि HRD म्हणजे काय, तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजे मानवी विकास. आता हे दोन्ही पेपर जनरलाइज आहेत किंवा हे दोन्ही पेपर न्यूज पेपर्स बेस आहेत, म्हणजे करंट अफेअर्स बेस आहेत. याच्यामध्ये तुम्हाला ह्युमन राईट्सच्या संदर्भात काय काय महत्व आहे की त्या सिलेबसमध्ये असं दिलेलं आहे की जसं आता वेगवेगळ्या सेक्शन्स आहेत सोसायटीमधल्या, जसं शेड्यूल कास्ट आहे, शेड्यूल ट्राईब्स आहेत, महिला आहेत, मुली आहेत, त्याच्यानंतर चाइल्ड्स आहेत, ओल्ड एजेस पर्सन्स आहेत, यांचे जे सगळे. आणि मगाशी मी तुम्हाला कोट केलं की फंडामेंटल राईट्स ऑफ अ सिटीजन ऑफ इंडिया, ओके, इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे मेन्शन केलेलं आहे, यांच्या सगळ्या फंडामेंटल राईट्स, यांच्या सगळ्या ह्युमन राईट्सचं जे प्रोटेक्शन आहे त्या संदर्भातले क्वेश्चन्स असतात आणि हे करंट बेस असतं. त्याच्यामध्ये स्पेसिफिक पूर्ण सिलेबस त्यांनी दिलेला आहे. मग हे प्रोटेक्ट करणाऱ्या एजन्सीज, हे प्रोटेक्ट करण्या संदर्भातले जे काही कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स असतील, त्याच्यानंतर मग वेगवेगळे जे लॉज असतील,
मग युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स कमिशन काय म्हणते याच्या संदर्भात, स्टेट ह्युमन राईट्स कमिशन आहे, नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन आहे, त्याची काय भूमिका आहे, मग त्याच्याशी रिलेटेड लॉज वगैरे जे आहे, या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये एच आर मध्ये येतात. एच आर डी मध्ये तुमचं हेल्थ डेव्हलपमेंट, एज्युकेशन डेव्हलपमेंट आणि तुमच्या ज्या जॉब रिलेटेड म्हणजे एंटरप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंट असेल, व्यवसाय डेव्हलपमेंट असेल, याच्याशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील. कारण काय की तुम्हाला एखाद्या व्यक्तीला जर डेव्हलप करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं काय आहे, पहिली स्टेज असते त्याचं हेल्थ. म्हणजे जर तुम्ही जन्माला येताय तर तुमच्या आईची प्रकृती किंवा तुमच्या आईला प्रोटेक्ट करणं हे फार महत्वाचं असतं. आपल्या देशात अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आदिवासी पाड्यांमध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत. तिला जरा शांत बसून ओके मोठे प्रॉब्लेम्स आहेत की हेल्थ प्रोटेक्ट होत नाहीत. अनेक ठिकाणी मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट असतो, अनेक ठिकाणी इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी रेट असतो. माहिती आहे तुम्हाला इन्फॅन्ट मॉर्टॅलिटी रेट, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट है ना. तर याच्या याच्या संदर्भात प्रश्न असतात. म्हणजे तुम्ही हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर, आता बघा कोरोना इमर्जन्सी आहे, वाय वी आर सफरिंग, बिकॉज वी डोंट हॅव प्रॉपर हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर इन अवर कंट्री. वी डोंट हॅव दॅट काइंड ऑफ सायंटिफिक डेव्हलपमेंट इन अवर कंट्री. वी डोंट हॅव दॅट काइंड ऑफ बेस्ट ज्याला काय म्हणू शकतो मशिनरीज वगैरे जे आहेत, तर त्या आपल्या इकडे नाहीये. ओके आपण इतके वर्ष झाले स्वतंत्र झालो, परंतु जे काही आपल्याला सायंटिफिक म्हणजे सायंटिफिक डेव्हलपमेंटचा उपयोग करून जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण डेव्हलप करायला पाहिजे होतं ते आपण नाही केलं. त्याच्यासाठी अनेक कारणं आहेत. ओके तर त्या कारणांच्या खोलात मी काही जात नाही, परंतु प्रॉब्लेम आहे आपल्या इकडे. तर त्याच्यामुळे हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आहे, एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आणि मग एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज. या तीन गोष्टींवरती जर तुम्ही भर दिला तर तुमचं होतं ह्युमन डेव्हलपमेंट. ओके म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजे व्यक्तीचा विकास करण्यासाठी या तीन गोष्टी फार महत्वाच्या असतात. तर हे सगळं करंट रिलेटेड आहे. न्यूजपेपरमध्ये अनेक अनेक गोष्टी तुम्हाला याच्याशी रिलेटेड मिळतात. त्याच्याशी रिलेटेड मग आपल्या इकडे एज्युकेशन इन्स्टिट्यूशन असतील. जसं आता एखाद्या गावातल्या मुलांनी आय टी आय करणं आणि एखाद्या गावातल्या किंवा शहरातल्या मुलांनी आय आय टी मध्ये जाणं, दोन्हीकडे तो नॉलेज गेन करतो, पण एका ठिकाणी त्याला एक चांगलं स्किल मिळतं ज्याच्या आधारावरती तो स्वतःच उदरनिर्वाह चालू शकतो, दुसऱ्या ठिकाणी त्याला बेस्ट ऑपॉर्च्युनिटीज मिळतात. म्हणजे आय आय टी मधून पासआउट झाला की तो डायरेक्टली फॉरेन कंट्रीज मध्ये किंवा कुठल्या तरी चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीज मध्ये जाऊ शकतो. ही काय झाली, त्याची ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट झाली. ठीक आहे. सो अशा अनेक इन्स्टिट्यूशन्सचं नावं वगैरे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आपल्या जसे सीबीएसई बोर्ड, आयसीएसई बोर्ड, स्टेट बोर्ड, त्यानंतर यूजीसी, एआयसीटीई, ओके त्यानंतर मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया, यांचा काय रोल वगैरे आहे एचआरडी मध्ये वगैरे, तर ते सगळं आहे. तो करंट ओरिएंटेड आहे. आणि चौथा जो पेपर आहे तुमचा, दॅट इज इकॉनॉमिक्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, डिझास्टर मॅनेजमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, एन्व्हायरमेंट अँड बायोडायव्हर्सिटी, ऍग्रिकल्चर, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर हे सगळं आहे. इकॉनॉमिक्स वरती आपण बोललो, सायन्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी वरती मी बोललो, डिझास्टर मॅनेजमेंट. आता सध्या आपण जे एक्सपिरियन्स करतो ते डिझास्टर आहे एक प्रकारे. कोरोना पॅन्डेमिक इज अ डिझास्टर. हाऊ टू टॅकल दॅट पॅन्डेमिक, मग त्याच्यासाठी तुमची परत यंत्रणा तयार पाहिजे. मग त्या डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये काय काय आहे, स्टेट गव्हर्नमेंटच्या लेवलला काय आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लेवलला काय आहे, इंटरनॅशनल लेवलला तुम्हाला कशी माहिती मिळते, किंवा कुठल्या कुठल्या डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये, जसं समजा जर कुठे तर अर्थक्वेक आला, जसं जपानमध्ये अर्थक्वेक आला, तर त्याच्यासाठी लोकांना कसं मानसिकरित्या तयार केलं जातं, कसं त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. ओके कुठे जर आग लागली तर फायर ब्रिगेड काय कशा पद्धतीने त्या आगीला आटोक्यात आणतं, है ना. कुठे जर काही बिल्डिंग जर पडलेली असेल, आता पावसाळ्यात बघा मुंबईमध्ये खूप प्रॉब्लेम्स होतात, हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये येतं. मग त्याच्याशी रिलेटेड काही प्रोव्हिजन्स असतील, ऍक्ट्स असतील, ओके काही घटना ज्या घडलेल्या असतात त्या सुद्धा असू शकतात. या अनेक गोष्टींवरती तुम्हाला क्वेश्चन येतात. हे झाले चार पेपर्स एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेतले चार पेपर्स. खूप डिटेल आहे सगळं, खूप डिटेल आहे, परंतु तरी सुद्धा मी ओघामध्ये सगळ्याच गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. मी स्वतः अनेक अधिकाऱ्यांचे, अनेक लोकांचे सक्सेसफुल झालेल्या लोकांचे व्हिडिओज वगैरे बघितले. मला वाटतं खूप डिटेल लोक जात नाहीत सांगत असताना सेमिनार्समध्ये वगैरे. माझा प्रयत्न असतो की एका सेमिनारमध्ये सगळंच निपटलं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे जी गोष्ट मी आता मागच्या 3 दिवसाच्या सेमिनार्समध्ये सांगितली होती अश्वदीप, ती गोष्ट किंवा मला वाटते त्याच्यापेक्षा जास्त इलॅबोरेटिव्ह मी आज या 2.5 तासामध्ये चाललोय. बरोबर ना? हो बरोबर आहे की नाही. म्हणजे हा म्हणजे तू आता साक्षीदार आहेस, कारण तू माझे 3 दिवसाचे सेशन पण अटेंड केले, तर तुला आज थोडासा डिफरन्स पण जाणवत असेल. म्हणजे मी 3 दिवसातली गोष्ट आणि 30 दिवसातली लोक 3 तासात पण सांगू शकतो, तर ते माझं स्किल आहे. कारण काय की
मी सांगितलं ना दोन डोळ्याचे चार डोळे झाले माझे. अनुभव आहे तो 15-16-20 वर्षाचा आहे ना. अनेक अनेक जे लोक आता अलीकडच्या काळात जे अधिकारी झाले असतील तर अशा अनेक विद्यार्थ्यांना आम्ही अधिकारी घडवण्याचं काम केलंय. तर त्याच्यामुळे आम्ही आता हाडाचे मास्तर झालेलो आहोत स्पर्धा परीक्षांचे. त्याच्यामुळे दॅट इज अ स्किल. आणि म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न करतो, काय माहिती पुन्हा विद्यार्थी अशा बोर लेक्चर्सला अटेंड करतील की नाही करतील. ओके, तर त्याच्यामुळे नाही, कारण काय कधी कधी भीतात लोक म्हणतात काय सर तुम्ही एवढं डिफिकल्ट सांगितलं, सोपं करून सांगायला पाहिजे होतं थोडस. आता याच्यापेक्षा सोपं सांगू शकत नाही. आणि अभ्यास हा सोपाच आहे, डिफिकल्ट नाही आहे, त्याचंही रिअलायझेशन मी केलेलं आहे की बी प्रॅक्टिकल, वस्तुनिष्ठ राहा, वस्तुस्थितीला धरून राहा. कारण हे काही काही कुठं काही चमत्कार होत नाही याच्यामध्ये, है ना. चप्पल काढून गेले बाबा पै 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 दर्शन घ्यायला आणि झाले पास, किंवा कोणा किसी का मन्नत मांग लिया है ना और इधर उधर है ना तो हो गए पास. तो ऐसा नहीं है, ऐसा कोई इसमें पास नापास नहीं कर सकता आपको. आपके टोटल जो एफर्ट्स है वही आपको क्वालिफाई करवाएंगे, ठीक है. तर त्याच्यामुळे त्याही भांगडीत काही पडायचं नाही याच्यामध्ये. स्ट्रिक्टली आपला अभ्यास खूप महत्वाचा असतो. कंटिन्युअस स्टडी, कंटिन्युटी, कंटिन्युटी इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. आता पाचवा पेपर आहे आणि सहावा पेपर आहे इंग्लिश आणि मराठी. सो यास्मिन मैंने जैसे आपको कहा था कि आपको मराठी आता है क्या? आपने मराठी तो अभी काफी कुछ सुन लिया मेरा. मेरे ख्याल से कुछ अगर बातें अगर ऊपर से गई होंगी तो ये सेशन के बाद आप मुझसे कॉल करके आप मुझे पूछ सकती है. कुणाला पण, म्हणजे ऑल आर ओपन, आई एम अवेलेबल फॉर ऑल ऑफ यू. फक्त मला तुम्ही आज न विचारता उद्या तुम्ही मला फोन करा. उद्या 10 ते 3 पर्यंत वगैरे कॉल कराल मला, म्हणजे 21 मेला, ठीक आहे. आता इंग्लिश आणि मराठीचा हा जो पेपर आहे, एक पेपर आहे ऑब्जेक्टिव्ह आणि दुसरा पेपर आहे रिटर्न. सो जे रिटर्न असतं ना त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश आणि मराठीचे निबंध लिहिता आले पाहिजे. त्याच्यानंतर इंग्लिश आणि मराठीचं ट्रान्सलेशन आणि इंग्लिश आणि मराठीचं प्रेसिज रायटिंग, असे 3 महत्वाचे टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये. 100-100 मार्क्सला असतं ते. आणि दुसरा जो ऑब्जेक्टिव्ह पार्ट आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये तो टोटली ग्रॅमॅटिकल असतो. म्हणजे आता जसं आपण इंग्लिशचं ग्रामर तुम्ही शिकलेलं असाल 10वी 12वी पर्यंत आपण शिकलेलो असतो, मराठीचं ग्रामर आपण 10वी 12वी पर्यंत शिकलेलो असतो. तर ग्रामरमध्ये कसं असते की समजा आता पार्ट्स ऑफ स्पीच आहे, म्हणजे नाम, सर्वनाम, है ना, त्याच्यानंतर तुमचे ते अव्यय, उभय आणि विव्यय, आणखी काय काय ते बरेच आहे त्याच्यामध्ये, है ना, क्रियाविशेषण, क्रियापद, है ना, सर्वनाम वगैरे वगैरे सगळं. तर ते ज्याला आपण म्हणतो पार्ट्स ऑफ स्पीच, ओके. तो त्या पार्ट्स ऑफ स्पीचला अंडरस्टँड करणं आवश्यक आहे, म्हणजे ग्रामर ऑफ दॅट इंग्लिश अँड मराठी. आणि इंग्लिश आणि मराठी ग्रामर हे फक्त वेगवेगळे समास आहे, मराठीमध्ये समास आहे, ठीक आहे, त्याच्यावरती क्वेश्चन्स येतात. आयडोम्स अँड फ्रेजेस, ज्याला आपण म्हणी आणि वाक्प्रचार वगैरे म्हणतो, ठीक आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, विशेष शब्द वगैरे, विशेष नाम वगैरे, अशा वेगवेगळ्या याच्यावरती तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह लेवलला प्रश्न विचारले जातात, ओके. सो सगळ्यात महत्वाचं काय की 10वी पर्यंतची जी ग्रामरची पुस्तक आहे, किंवा फक्त 10वीचं ग्रामरचं पुस्तक किंवा 12वीचं ग्रामरचं पुस्तक, इंग्लिश ग्रामरचं आणि मराठी ग्रामरचं, ते उचलायचं, पूर्ण ग्रामर परत एकदा रिवाईज करून टाकायचं आणि थोडेसे वेगवेगळ्या विषयावरती, छोट्या छोट्या सोप्या सोप्या विषयांवरती प्रेसिज रायटिंगची प्रॅक्टिस करायची. प्रेसिज रायटिंग म्हणजे काय तर 1/3 पॅसेज. आणि जर तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं असेल तर इंग्लिशचं मराठी ट्रान्सलेशन करण्याची प्रॅक्टिस करा, मराठीचं इंग्लिशचं मध्ये ट्रान्सलेट करण्याची प्रॅक्टिस करा, ओके. आणि त्याच्यानंतर छोट्या छोट्या विषयांवरती, जसं फॉर एक्झाम्पल एज्युकेशन, शिक्षण, भारतीय शिक्षण पद्धती, समोरील आव्हाने, किंवा भारतीय सध्याची शैक्षणिक, कोरोनाच्या इमर्जन्सीमध्ये शैक्षणिक, म्हणजे बघा आता सगळ्यात मोठा चॅलेंज कुठं आहे, एज्युकेशन डिपार्टमेंट किंवा एज्युकेशन. सो कोरोनाच्या आणीबाणीमध्ये शिक्षण विभागापुढील आव्हान, ठीक आहे. आता तुम्ही हा काही बुकिशवाला हे नाही आहे, म्हणजे हा काही बुकिश विषय नाही आहे, हा तुमच्या ऑब्झर्वेशनचा आहे. तुम्हाला कळतंय की आपण ऑनलाईन का आलो, कारण आपल्या शाळा बंद आहेत, आपल्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशन बंद आहेत, कॉलेजेस बंद आहेत, म्हणून आपण ऑनलाईन आलो. म्हणजे पण ऑनलाईन येणं ही चांगली गोष्ट आहे, ठीक आहे, किंवा टेक्नॉलॉजीचा उपयोग करणं ही चांगली गोष्ट आहे. मग आता काय असायला पाहिजे अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये, इथून पुढे काय असायला पाहिजे, आपलं शैक्षणिक परिस्थिती कशी होती, आपल्या समोर काय चॅलेंजेस आहे, महिलांचे शिक्षण, पुरुषांचं शिक्षण, बॅकवर्ड कम्युनिटीचं शिक्षण, मायनॉरिटीचं शिक्षण, अशा वेगवेगळ्या विषयांवरती तुम्हाला नुसता पुस्तकं वाचून किंवा कुठेतरी एखादा लेख वाचून तुम्हाला आन्सर द्यायचं नाहीये. तर तुम्हाला स्वतःच सगळं नॉलेज घेऊन तुमचे ओन एक्सप्रेशन्स द्यायचे आहे, ठीक आहे. तो वेगवेगळ्या विषयांवरती तुम्ही अशा पद्धतीने लिहायला शिका, महिलांची परिस्थिती,
बॅकवर्ड कम्युनिटीची परिस्थिती, निसर्गातल्या वेगवेगळ्या ज्या घटना घडतात त्याच्यावरती, समजा एखादा कुठे ज्वालामुखी आहे किंवा एखाद्या ठिकाणी भूकंप आहे की नाही, किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती आहे तर त्याच्यावरती, है ना, असं वेगवेगळ्या विषयावरती छोटे छोटे विषय आहे, कृषी, शेतकरी, है ना, त्याच्यानंतर भारतीयची आर्थिक अवस्था वगैरे वगैरे, अशा अनेक तुम्ही कुठलाही विषय घेऊ शकता, त्याच्यावरती तुम्ही एक साधारणतः 300-500 वर्ड्स पर्यंत लिहिण्याची प्रॅक्टिस करायची. तर हे झाले तुमचे दोन पेपर्स, एक पेपर ऑब्जेक्टिव्ह आणि एक पेपर सब्जेक्टिव्ह, दोन्ही 100-100 मार्क्स असतात. ओके, आणि सॉरी, हा, दोन्ही 100-100 मार्क्सचे पेपर्स असतात. ओके, तर एक पेपर असतो ऑब्जेक्टिव्ह आणि एक पेपर सब्जेक्टिव्ह असतो. तर हे 150-150 मार्क्सचे 4 जनरल स्टडीचे पेपर्स, इंग्लिशचा, इंग्लिश मराठीचा एक एक पेपर 100-100 मार्क्सचा, म्हणजे 150 × 4 म्हणजे 600, आणि प्लस इंग्लिश प्लस मराठीचे 100-100 म्हणजे झाले तुमचे मुख्य परीक्षेचे 800 मार्क्स झाले. इंटरव्ह्यूला तुम्ही जाता एमपीएससी राज्यसेवेचा, 100 मार्क्सची तुमची इंटरव्ह्यू, टोटल 900 पैकी जर तुम्हाला साधारणतः 500+ जर मार्क्स मिळाले, 500+, तर तुम्ही आतमध्ये आहात. म्हणजे हे काही असं बेंचमार्क नाही आहे की तुम्ही 500 वरतीच आतमध्ये जाता. होऊ शकते त्यावर्षी वॅकन्सीज खूप होत्या आणि कट ऑफ कमी आला, होऊ शकते त्यावर्षी वॅकन्सीज कमी होत्या आणि कट ऑफ जास्त गेला. तर 500 चा 510 पण जाऊ शकतो, 500 चा 475 पण येऊ शकतो. त्याच्यामुळे कट ऑफ हा जो प्रकार आहे तो टोटली त्यावेळेसच्या वॅकन्सीज वरती डिपेंड असतो. ठीक आहे, आणि पेपर पॅटर्न कसा होता, सोपा होता की डिफिकल्ट होता, है ना, कारण डिफिकल्ट गेला तर ऑलमोस्ट मॅक्झिमम लोकांना डिफिकल्ट जाईल, सोपा गेला तर मॅक्झिमम लोकांना तो सोपा जाईल. ओके, तर तुमचं फायनल सिलेक्शन हे किती मार्क्स पैकी आहे, पूर्व परीक्षेचे मार्क्स तुमचे कन्सिडर केल्या जात नाही, मुख्य परीक्षेचे जे मार्क्स आहेत ते मुख्य परीक्षेच्या मार्क्सच्या आधारावरती तुम्ही इंटरव्ह्यूला जाता. कट ऑफ जर तुम्ही क्रॉस केला असेल तर, आणि मग मुख्य परीक्षा प्लस इंटरव्ह्यूचे मार्क्स ऍड होऊन तुम्ही फायनली सिलेक्ट होता. बस मगाशी मी जसं सांगितलं की साधारणतः आता जवळपास 28 सर्व्हिसेस झालेल्या आहेत राज्यसेवेमध्ये, नवीन जे काही एक सर्व्हिसेसची लिस्ट आली त्याच्यानुसार, तर तुम्हाला तुमचं सिलेक्शन तुमच्या महाराष्ट्र रँकनुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार, तुम्हाला जे काही रिझर्वेशनचे वगैरे जे प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यानुसार होतं. डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, नायब तहसीलदार, BDO, BDO Class 1 Class 2, चीफ ऑफिसर नगर परिषद Class 1 Class 2, DDR असिस्टंट रजिस्टर सेक्शन ऑफिसर, कॅफो चीफ अकाउंटंट फायनान्स ऑफिसर, ओके, डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर्स वगैरे वगैरे. ओके, सो ही झाली तुमची ऑलमोस्ट संपूर्ण माहिती MPSC राज्यसेवा परीक्षेच्या संदर्भात. त्याला मी थोडंसं कम्पॅरेटिव्ह कोरिलेट केलं PSI, STI, ASO संदर्भात आणि क्लरिकलच्या संदर्भात. माझं तुम्हाला सांगणं असेल याच्याही वरची एक्झाम UPSC सिव्हिल सर्व्हिसेसची असते. जसं फॉर एक्झाम्पल MPSC मधून DYSP झालेला विद्यार्थी याला IPS लेवलला जाता जाता थ्रू प्रमोशन जवळपास 17-18 वर्ष लागतात, 20 वर्ष पण लागू शकतात. डेप्युटी कलेक्टर झालेल्या विद्यार्थ्याला IAS पोझिशन पर्यंत जाता जाता, म्हणजे MPSC थ्रू तुम्ही डेप्युटी कलेक्टर झालात पण UPSC सिव्हिल सर्व्हिसेस देऊन तुम्ही डायरेक्ट IAS होता, पण जर MPSC थ्रू डेप्युटी कलेक्टर झालेल्या विद्यार्थ्याला पुढे जर प्रमोशन थ्रू जायचं असेल IAS याच्यापर्यंत, कमीत कमी 20-21 वर्षाची सर्व्हिस लागते. त्याच्यामध्ये मग आणखी काही ऑफिशियल क्रायटेरियाज वगैरे आहे की तुमचा जो CR जो असतो, म्हणजे कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट वगैरे जो असतो, 10 वर्षांचा कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट, तो A+ वगैरे असला पाहिजे. असे आणखी काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी आहेत, त्या इथे शेअर करण्याची मला गरज वाटत नाही. पण इन शॉर्ट तुम्हाला सांगतो की MPSC राज्यसेवेतून क्वालिफाय होणं आणि UPSC सिव्हिल सर्व्हिसेस मधून क्वालिफाय होणं, दोघांचा पण पूर्वपरीक्षेचा सिलॅबस सेम आहे. मुख्य परीक्षेला UPSC ही रिटर्न लेवलला असते, 9 पेपर्स असतात, ऑप्शनल वगैरे असतो. तर MPSC पलीकडची जी महत्वाची एक्झाम आहे दॅट इज UPSC, पण UPSC सिव्हिल सर्व्हिसेस साठी ओपन साठी 32 एज लिमिट आहे, OBC ला 35 आहे, SC ST ला 37 एज लिमिट आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही याच्यातून आता काय नेमकं घ्यायचं ते तुम्ही तुमचं ठरवा. तुम्ही खूप अभ्यास कराल अशी अपेक्षा करतो मी. तुम्ही डेडिकेटेड राहा, स्पेसिफिकली या आता म्हणजे या निमित्ताने मी तुम्हाला हे सांगेल की आता माझं युट्यूबचं जे चॅनल आहे त्याच्यावरती तुम्ही सबस्क्राईब करा. माझे अनेक व्हिडिओज जे आहेत ते युट्यूबवरती लोड होत जाणार आहे. तुम्हाला मी बहुतेक लिंक पण पाठवलेली आहे. तर माझे आता अनेक जे स्टेटच्या संदर्भातले जे लेक्चर्स आहेत, काही इकॉनॉमीचे लेक्चर्स जे आता रिसेंटली मी अपलोड करणं सुरू केलं आहे, तर ते महाराष्ट्रातल्या नव्हे तर भारतातील अनेक विद्यार्थ्यांना मदत व्हावी या दृष्टिकोनातून हे युट्यूब चॅनल मी थोडंसं आता ऍक्टिव्ह करतोय. तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमधले जेवढे
स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे मुलं असतील त्यांना तुम्ही सांगा ते सबस्क्राईब करायला. थोडेसे कमेंट पण तुम्ही जर दिलात, मी तर काही त्याला मागत नाही बरेच, ओके, पण तुम्ही कमेंट जर दिला त्याच्यावरती थोडस लाईक वगैरे जर तुम्हाला वाटलं की चांगला आहे तर लाईक करू शकता, नाही वाटलं तर तो एक तर असा थांबवतो नाही तर असा थांबवतो, दोनपैकी एक काहीतरी करा तुम्ही, ठीक आहे. सो निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही पण आपल्याला, आय एम अ ओपन माइंडेड पर्सन, त्याच्यामुळे मला क्रिटिसाइज केलं काय आणि चांगलं म्हटलं काय मी त्याची काही हे करत नाही. आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह माय सेल्फ ऑल्सो, ओके, माय नॉलेज, ओके, व्हॉट एव्हर. सो त्याच्यामुळे तुम्ही शक्यतोवर ते युट्यूब चॅनलला माझ्या सबस्क्राईब करून तुम्ही नियमितपणे ते बघण्याचा प्रयत्न करा. एव्हरी 2 ते 3-4 दिवसांमध्ये मी आता नवीन नवीन व्हिडिओज अपलोड करतोय. सो ऑल द व्हेरी बेस्ट टू ऑल ऑफ यू. काही प्रश्न जर असतील तर तुम्ही मला आता विचारू शकता, 2-3 मिनिटात आपण त्याला डिस्कस करूया. एनी क्वेश्चन? हँगओव्हर तर नाही झाला ना एकदम, म्हणजे डोक्यात गेलं की डोक्याच्या वरती गेलं, श्वेता तुझ्या चेहऱ्यावरून असं वाटायला लागलं की बाबा काय अजय अजय काय समजलं काय बाबा? अच्छा ठीक इतिहासासाठी काय इतिहासासाठी कोणते पुस्तक वाचतो? हा तर पहिले तर आपले जे पाठ्यपुस्तक मंडळाचे पुस्तकं जे आहेत ना ते 8वी 9वी 10वी किंवा 1 6वीचं पण पुस्तक आहे इतिहासाचं, ते पण वाचलं तर चालतं. तर शक्यतर जे प्राचीन भारताचा मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास आहे सिलॅबस बघायचं. सिलॅबस बघितल्यानंतर जे जे काही टॉपिक्स मॅच होतात तेवढ्या टॉपिक वरती फोकस करायचं. सगळंच पुस्तक वाचायची काही गरज नसते कधी कधी, कारण काही काही ठिकाणी अनावश्यक पाठ पण असतो, ते वाचायचं. त्यानंतर प्राचीन आणि प्राचीन भारताचा जो इतिहास आहे त्याच्यासाठी ना एक कोल्हापूर युनिव्हर्सिटीचं एक पुस्तक आहे मराठीमध्ये जर वाचायचं असेल तर, कदम सरांचं एक पुस्तक आहे ते वाचू शकतो. आधुनिक भारताचा जर इतिहास वाचायचा असेल तर आपल्या नागपूर युनिव्हर्सिटी मधल्या एक मॅडम होत्या, त्यांचं नाव सुमन वैद्य आणि शांता कोटेकर, ठीक आहे, सुमन वैद्य आणि शांता कोटेकर, हे मराठीतून सांगतोय मी, ते तू वाचू शकतो, ठीक आहे. ते थोडस ते एक स्टँडर्ड पुस्तक आहे, ठीक आहे. हा तर ते आधुनिक साठी वाच. प्राचीन साठी आणि मध्ययुगीन साठी जर समजा एखाद्या वेळेस प्रतियोगिता दर्पण चे हिंदीमध्ये जर मटेरियल मिळालं, स्पेशल इश्यूज असतात, प्रतियोगिता दर्पण एक पब्लिकेशन आहे तर ते पण वाचू शकतो, म्हणजे हिंदीत वाचलं तरी काही फरक पडत नाही, ठीक आहे. तर ते करायचं. बाकी बघ आहेत बरेचशी पुस्तकं आहेत, जसं आता बिपिन चंद्र वाचतात लोक. बिपिन चंद्र आहे, आवाज नाही येत सर, पाऊस झाला आवाज. हा पूजा यास्मिन बोलू आप, यास्मिन मैं आपके एसएनडीटी यूनिवर्सिटी में यास्मिन कितने बार आ चुका हूँ. 2008 में मेरा फर्स्ट लेक्चर चर्चगेट की जो एसएनडीटी यूनिवर्सिटी है वहां पे हुआ था, ओके, उस समय प्रधान सर थे प्राचार्य. और आप एसएनडीटी से ही हो ना? एसएनडीटी से? हाँ, अभी हाल ही में मेरा एसएनडीटी में कॉमर्स सेक्शन में मेरा शायद 3 फरवरी को प्रोग्राम हुआ था, बहुत बड़ा प्रोग्राम हुआ था एसएनडीटी चर्चगेट के कैंपस में. तो मैं तो 2008 से एसोसिएटेड हूँ. वहाँ का जो सेक्शन जो है ना कॉम्पिटेटिव एग्जाम का, उसका इनॉग्रेशन, उसकी वहाँ की लाइब्रेरी भी मेरे हाथों से ही ओपन हुई थी, मेरे हाथों से इनॉग्रेशन हुआ था वहाँ पे 2008 या 2009 में मैं अभी. हाँ हमें पता नहीं था और हमें पता भी नहीं, मैंने क्या है ना, प्रॉब्लम यह है कि काफी सारे स्टूडेंट्स मुंबई स्पेसिफिकली या इस अर्बन एरियाज में सेशंस अटेंड करते हैं. का गाइडेंस नहीं मिलता और कुछ ऐसे लोग होते हैं कि जस्ट चलो भाई देखेंगे बाद में देखेंगे, पहले ये करके देखते हैं, वो करके देखते हैं, जॉब करके देखते हैं, बढ़ते बढ़ते फिर वो टाइम भी निकल जाता है, एज भी बढ़ जाता है, अटेम्प्ट भी खत्म हो जाते हैं ऐसे. एनीवे और आणखी अश्वदीप श्वेता. हाँ एनी क्वेश्चन?
हाँ श्वेता काही प्रश्न आहे? सर मी तुम्हाला उद्या कॉल करू शकते? हाँ मला उद्या बिलकुल कॉल करायचं. खूप सारे प्रश्न तुमच्या मनात असू शकतात. सर मी काय बोलतो, इंटरव्ह्यूला लँग्वेज बॅरियर करता का? नाही, इंटरव्ह्यू मध्ये आपण मराठीतून बोललं तरी चालतं, इंग्लिश मधून बोललं तरी चालतं. नाही पण आता जर त्यांनी इंग्लिश मध्ये प्रश्न केला आणि आपण जर मराठीमध्ये बोललो तर मग असं चालेल का ते? हे कसं असते ना की जर त्यांनी इंग्लिश मधून जर तुला प्रश्न केला, आता तू जर समजा तिथे कम्फर्टेबलच नाहीये, म्हणजे तू समजा एकदम पार खेड्यातून आलेला आहे, ओके, जसं आमच्या विदर्भामध्ये मले तुलेची भाषा बोलणारे लोक वराडातले, आमचा एक कार्यकर्ता आहेच आता ऑनलाईन, आहे की नाही? मी पण वराडातलाच आहे, अमरावती जिल्ह्यातला आहे प्रॉपर, संजनगाव सुरजी निमखेड बाजार, ठीक आहे. सो कधी कधी काय असतं ना की तुमचा जो ओरिजिनल टोन असतो तो तसाच असतो, म्हणजे तुम्ही विदर्भातले असाल, तुम्ही मराठवाड्यातले असाल, तुम्ही झाडी बोली बोलणारे असाल, तर त्याचा इम्पॅक्ट असतो तुमच्या भाषेवरती. पण तो काही न्यूनगंड नसायला पाहिजे किंवा तो इन्फेरियर कॉम्प्लेक्स सुद्धा नसायला पाहिजे, है ना. एखादा जळगावचा विद्यार्थी असेल तर त्याच्या बोलण्यातला टोन वेगळा असतो, मराठवाड्यातला वेगळा असतो, ओके. तर कधी कधी आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी प्रमाण भाषा आणि बोलीभाषा याच्यामध्ये पण खूप संभ्रम आहे लोकांमध्ये, तर कधी कधी लोक या न्यूनगंडामध्ये पण असतात, कारण असे विद्यार्थी आलेले आहेत माझ्याकडे म्हणून सांगतो. तर बेसिकली लँग्वेज हे कम्युनिकेशनचं माध्यम आहे. जर तुला तिथे इंग्लिश मध्ये जर त्यांनी प्रश्न विचारला आणि जर तुझं इंग्लिश कम्फर्टेबल नाहीये, तू एकदम खेड्यातून आलेला आहे किंवा ग्रामीण भागातून शिकलेला आहे, मराठी मीडियम मधून शिकलेला आहे, तर तू त्यांना बोलू शकतो की सर कॅन आय गिव्ह आन्सर टू धिस क्वेश्चन इन माय इन मराठी लँग्वेज बिकॉज आय एम नॉट कम्फर्टेबल इन इंग्लिश, ओके. आता हे मी समजा व्यवस्थित बोललोय, याच्यापेक्षाही तुटक तुटक पण बोलतात काही काही लोक, ओके. कारण प्रॉब्लेम असतो हा भाषेचा प्रॉब्लेम असतो विद्यार्थ्यांना, तर कारण एमपीएससीची बहुतांश विद्यार्थी जी तयारी करतात ना, अनेक चांगले चांगले विद्यार्थी सुद्धा इंजिनियर झालेले डॉक्टर झालेले ते मराठीतून तयारी करतात, ओके. काही स्पेसिफिक वर्गच आहे की जे इंग्लिश मधून, तर त्याच्यामुळे लँग्वेजचा बॅरियर मला तरी वाटत नाही. तुम्ही तिथे ट्रुथफुल असलं पाहिजे, तुम्ही तिथे त्यांना रिक्वेस्ट जर केली तर ते तुम्हाला अलाउ करतात मराठीत एक्सप्रेस करायला, काही प्रॉब्लेम नाही, ओके ओके. हा पण शक्यतोवर जर तुम्हाला त्यांनी इंग्लिश मध्ये प्रश्न तर विचारला तर आन्सर देताना तुम्ही त्यांना इंग्लिश मध्येच रिक्वेस्ट करा आणि नंतर मग तुम्ही तुमचं जे हे आहे ते चेंज करू शकता लँग्वेज, ओके ओके ओके. आणि यास्मिन अभी देखो आपके पास अभी और समय है, थोड़ा सा मराठी को एडजस्ट करना होगा, लेकिन अगर आपने अभी तक कुछ इसमें अचीव नहीं किया है तो अभी भी आपको मैं बता रहा हूँ कि 38 तक ओपन के लिए एज लिमिट है, तो यू आर स्टिल हैविंग ग्रेट अपॉर्चुनिटी टू बिकम अ डेप्यूटी कलेक्टर. डेप्यूटी कलेक्टर, एसीपी, असिस्टेंट कमिश्नर, इस लेवल पे आप जा सकती हो. तो बिल्कुल ऐसा मत समझना कि काफी टाइम गुजर चुका है या मैं कैसे करूंगी. देखो ये ऑल टुगेदर स्पिरिट, मतलब आपका जो जुनून होता है ना उससे रिलेटेड है. तो जुनून आपको, ये जुनून को बढ़ाओ, है ना, वो अगर बढ़ गया तो. और ये बहुत इम्पोर्टेंट है क्योंकि समाज में और हमारे ब्यूरोक्रेसी में अच्छे ब्यूरोक्रेट्स की, अच्छे अधिकारियों की बहुत ज्यादा जरूरत है ना. तो और मैं तो हमेशा ये कहते रहता हूँ कि एथिकल ऑफिसर बनना ये मेरा मिशन है, बनाना ये मेरा मिशन है, टू प्रोड्यूस एथिकल ऑफिसर्स एंड टू हैव कंस्ट्रक्टिव माइंडसेट इन योर माइंड, है ना. वो माइंडसेट भी नहीं होता काफी लोगों का, अधिकारी तो बन जाते हैं. एग्जाम पास होना कोई बड़ी बात नहीं है, लेकिन बड़ी बात तब होती है जब आप अंदर जाने के बाद बहुत ही अच्छे से कंस्ट्रक्टिव काम लोगों के लिए करोगे, तो दैट विल बी द ग्रेट थिंग, ओके. सो ये बहुत इम्पोर्टेंट चीज है. पूजा का ही प्रश्न? नाही सर, सगळ्या प्रश्न चांगला होता, सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली. अरे बापरे, नाही तरी पण तू आता विचार करशील आणि नंतर मग मला प्रश्न विचारशील. स्वप्नील काय प्रश्न आहे? स्वप्नील शिंदे डॉक्टर, स्वप्नील काय प्रश्न आहे का? डॉक्टर स्वप्नील नाही सर. तू आता माझा युपीएससीच्या सेशनला पण होता, एमपीएससीच्या पण सेशनला होता, ओके. काही वाटलं काही डिफरन्स किंवा काही वाटलं काही मिळालं आपल्याला बाबा? टाइमपास झाला आपला? नाही 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 सर. 5 तास 7 तास टाइमपास केला बोरकर सरांनी? नाही 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 सर. असं काही नाही ना? ओके ओके. सो ठीक आहे. सो तुम्हाला पण आता भूक लागली असेल आणि तुला वेळ झालेला आहे,
फक्त एवढं डिक्लेअर करतो की कोरोनामुळे कोरोनामुळे पुढचे काही महिने तरी आम्हाला ऑफलाईन नाही शिकवता येणार. म्हणजे हा स्पेसिफिकली मुंबईच्या विद्यार्थ्यांसाठीचा हे आहे की मला किंवा माझे जे काही फॅकल्टीज आमचे माझे इथे शिकवतात त्यांना आम्हाला ऑफलाईन मुंबईमध्ये क्लासेस नाही कंडक्ट करताना हे कुठल्याच इन्स्टिट्यूशन्सला मुंबईतल्या असू द्या किंवा दिल्लीतल्या असू द्या असे क्लासेस कंडक्ट आता करता येणार नाही. त्याच्यामुळे आम्ही आता ऑनलाईनच खूप आम्हाला स्वतःला डेव्हलप करतोय फार लिमिटेड. म्हणजे बघा मी आज तुमचं एंटायर लेक्चर माझ्याकडे आता डिजिटल पॅड सुद्धा नाही पण एंटायर लेक्चर मी फक्त मोबाईलवरती घेतोय. म्हणजे लॅपटॉप सुद्धा माझा खराब झालेला आहे पण मोबाईलवरतीच मी एकदम व्यवस्थित सगळं घेतोय समस्त पण लोकांना आणि माझे रेग्युलर लेक्चर सुद्धा असेच चालू आहेत. मी डिक्टेशन्स पासून सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना देत असतो कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पण करतो. फक्त मॅथ्स रिजनिंग आम्ही मोबाईलवरती नाही तेवढं शिकू शकत जोपर्यंत डिजिटल पॅड वगैरे येत. त्या जूनच्या फर्स्ट वीक पासून चालू करतोय एमपीएससी युपीएससी स्टाफ सिलेक्शन बँकिंग साठी. त्या एक एक महिन्याच्या असतील साधारणतः रोजचं दोन दोन तासाचं सेशन असेल. मराठी मीडियमच्या वेगळ्या बॅचेस असतील इंग्लिश मीडियमच्या वेगळ्या बॅचेस असतील. तुम्हाला जर वाटत असेल तशा फाउंडेशन बॅचला जायचं आणि नुसता ती फाउंडेशन म्हणजे फाउंडेशन असेल ती फाउंडेशन कम ऍडव्हान्स बॅच असेल जसं आता हिस्ट्री ज्योग्राफी कॉन्स्टिट्यूशन इकॉनॉमी ओके ह्या सगळ्याच टॉपिक्स वरती त्याच्यावरती तीन तीन चार चार लेक्चर्स असतील दोन दोन तासाचे ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला ओव्हरऑल एक खूप चांगला येणार. अनेक लोक अनेक विद्यार्थी असतात एक एक दोन दोन वर्ष सेल्फ प्रिपरेशन करतात परंतु मग खूप कन्फ्युजन होतं त्यांचं आणि मग नेमकं काय कोणाला विचारायचं नेमकं काय वाचायचं नेमकं कसं करायचं दोन वर्ष अशीच निघून जातात. तर असा वेळ वाया घालवू नका. वेळ मूल्यवान आहे ठीक आहे वेळ मूल्यवान आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही त्या फाउंडेशन बॅचेसला जॉईन करू शकता. त्याची अगदी मिनिमम फीज आम्ही ठेवलेली आहे. आणि मग माझ्या ऍडव्हान्स बॅचेस आहेत विकेंडच्या बॅचेस आहेत सॅटर्डे संडे वन इयरची बॅच संडेची साधारणतः 15-16 महिन्याची बॅच आणि मग रेग्युलरची साधारणतः 10-11 महिन्याची बॅच आहे. रेग्युलरचे सेशन्स हे आमचे 2.5-2.5 तासांचे होत असतात ओके. पीएसआय एसटीआय साठीची बॅच साधारणतः 6 महिन्याची असते आपली राज्यसेवेची बॅच साधारणतः 11 महिन्याची असते आपली रेग्युलरली ओके. आणि मग विकेंड वगैरेच्या पण बॅचेस आहेत युपीएससी साठी पण आहेत एमपीएससी स्टाफ सिलेक्शन सगळ्यांच्यासाठी. तर तुम्हाला जर समजा वाटत असेल की आपण जॉईन करायला पाहिजे एक प्रॉपर मेंटरशिप आपल्याला मिळाली पाहिजे अगदी प्रिलिम्स पासून तर इंटरव्ह्यू पर्यंत तर आम्ही तुमच्यासाठी आहोत. काहीच प्रॉब्लेम नाही. मी एकटाच नाही तर माझी मोठी टीम आहे अनेक मोठे मोठे अधिकारी आहेत संबोधीच्या या याच्यामध्ये जे सामाजिक दायित्व म्हणून विद्यार्थ्यांना मेन्स लेवलला इंटरव्ह्यू लेवलला पण गायडन्स करतात. आम्ही आमचे पॅनल्स असतात इंटरव्ह्यूचे की जे आम्ही गायडन्स करत असतो विद्यार्थ्यांना वगैरे. त्यामुळे तुम्ही त्याचा नक्कीच फायदा घ्या. जर तुम्हाला लवकरात लवकर एक दोन वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये किंवा एका वर्षाच्या दोन वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये जर क्वालिफाय व्हायचं असेल तर तुम्हाला मी आवाहन करेल की मिस करू नका या ऑपॉर्च्युनिटीज ओके. सगळेच्या सगळं जे नोट्स पासून तर टेस्ट आणि सगळं गायडन्स जे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं पर्सनल काउन्सिलिंग जे आहे म्हणजे मी स्वतः अनेक विद्यार्थ्यांना अटेंड करत असतो त्यांच्याशी मोबाईलवरती बोलत असतो फोनवरती बोलत असतो त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो ओके. तर त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही अशा प्रॉब्लेम येणार नाही. सगळ्या प्रॉब्लेम्सला तुमच्या समस्यांना समाधानकारक उत्तरंही दिले जातील या ऑनलाईनच्या माध्यमातून. आणि ज्यावेळेस आमचं म्हणजे मुंबईमध्ये ज्यावेळेस ही कोरोनाची इमर्जन्सी थोडीशी सेटल होऊन जाईल सिक्युरिटी एक निर्माण होईल तर त्यावेळेस आम्ही ऑफलाईन सुद्धा विद्यार्थ्यांना गायडन्स करण्यासाठी आमच्या इन्स्टिट्यूशन्समध्ये अवेलेबल होऊ ठीक आहे. तर तुम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या जर तुम्हाला करायचं असेल तर काही इथून पुढे. आणि युट्यूबचे चॅनल परत सांगतो सबस्क्राईब करा. सो ऑल द व्हेरी बेस्ट टू ऑल ऑफ यू. मला तुम्ही जवळपास आता आपण 11:30 सुरू केलं आता 2:30 तीन तास आपण बोलतोय मी बोलतोय तुम्ही ऐकताय तर तुमच्या ऐकण्याला सुद्धा सलाम आणि माझ्या बोलण्याला सुद्धा सलाम ओके. तर मी इथेच थांबतो. लक्षात राहू द्या मंगेश ज्ञानेश्वर बोरकर सर संबोधी करिअर अकॅडमी मुंबई ठाणे. आणि आता आपण ऑनलाईन वरती ऑल इंडिया लेवलला गेलेलो आहोत त्याच्यामुळे आता आपले स्टुडंट ऑल इंडिया लेवलचे आहेत. सो तुम्ही या का होईना संबोधीचे स्टुडंट झालेले आहात त्यामुळे तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. सगळ्याच्या सगळे डिव्हाइस जे काही तुम्हाला बनायचं आहे ते बना.
ठीक आहे. नुसताच आशीर्वादाने काही होणार नाहीये, शुभेच्छांनी पण काही होणार नाहीये, अभ्यास भरपूर करावा लागणार आहे. ठीक आहे, तर तुमच्याकडे माझा नंबर असेलच 810-801-6455 पर्सनल नंबर आहे, मला तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे, किंवा जर मी अटेंड नाही केला तर मला मेसेज करायचा, कधी लेक्चर्स मध्ये असलो तर मी अटेंड नाही करणार. ओके, सो हॅव अ नाईस डे, हॅव अ ग्रेट डे अहेड, अँड ऑल द बेस्ट फॉर युअर करिअर. ओके, अजय शिंदे, नितीन, सगळ्यांना बाय बाय. सगळ्यांना बाय बाय. ओके, चलो बाय, थँक्यू व्हेरी मच.